चला जय जय रामकृष्ण हरी मित्रांनो क्या वा क्या वा जबरदस्त मी घड्याळात वाट बघत होतो की आठ वाजून तीस मिनटं कधी होतील आठ वाजून तीस मिनटं कधी होईल ह्याची वाट बघत होतो तर ना आठ वाजून अठ्ठावीस मिनटं झाले आठ वाजून एकोणतीस मिनटं झाले तुमची कमेंट एवढे यायला लागले की माया मनामध्ये असं म्हणजे एवढी एक्साइटमेंट वाढली की लवकर आठ तीस दे आठ तीस दे माझ्या घड्या माझ्या हातात जर घड्याळ असतं तर मी डायरेक्ट आठ थी तीस वाजवले असते ठीक आहे चला थँक्यू सो मच मित्रांनो लाईव्ह आल्याबद्दल ठीक आहे तुमच्या कमेंट बघतो मी ठीक आहे मला तुम्ही सगळेजण खूप जास्त आवडता आणि तुमचं हे जे प्रेम आहे त्याबद्दल खरोखर मनापासून आभार ठीक आहे जेवढे येतील तेवढे येतील लाईव्ह ठीक आहे मला माहिती आहे तुमचा सपोर्ट काय कमी पडणार नाही आपल्याला ठीक आहे <laughs> कोण आला रे कोण आला इंग्लिशचा वाघ आला क्या वाहते क्या वाहते चला धन्यवाद मित्रांनो बघा मित्रांनो आजचं लेक्चर घेण्यामागे ना माझा स्वार्थ काय तर मग माझा स्वार्थ काही नाही आहे तर माझा स्वार्थ एकच आहे की मला असं वाटतं की माझं आजचं लेक्चर बघून पोरांनी तलाठीच्या एक्झामला जावं पोरांनी यू पी सीच्या एक्झामला जावं पोरांनी बँकिंगच्या एक्झामला जावं पोरांनी एम पी सीच्या एक्झामला जावं सगळ्या एक्झामला जावं आणि हे लेक्चर मधले जे आम्ही कन्सेप्ट आहे त्या परीक्षेमध्ये पडणारच जे शंभर टक्के येतात काय विषय नाही आणि तो प्रश्न सॉल्व्ह करत असताना त्या मुलांच्या चेहऱ्यावर एक स्माइल यावी आणि माझी आठवण यावी की पवन सरांचं वन ट्वेंटी फाय रूल्स ऑफ ग्रामर हे लेक्चर बघितलं आणि त्याचा एवढा फायदा होतो की आम्हाला आता मार्क आणि इंग्लिश पटापट 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 सॉल्व्ह होतात आणि नोकरी लागली ठीक आहे तर मला माझ्यासाठी तुमच्याकडनं जी ब्लेसिंग असणार आहे ती तीच असणार आहे ठीक आहे तुमचं हे प्रेम आणि आशीर्वाद हा नेहमी माझ्यासोबत असत राहू दे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेक्चरला सुरू करतो ह्या हे लेक्चर खूप जास्त महत्त्वाचे आहे मित्रांनो हे वन ट्वेंटी फाय रूल्स जे घेतलेले आहेत हे आत्तापर्यंत ज्या पद्धतीने मी घेत त्याला घेणार आहे ज्या पद्धतीने मी तुमच्यासमोर कन्सेप्ट मांडणार आहे असं आत्तापर्यंत भारतामध्ये कधीच झालेलं नाही आहे मित्रांनो असं आत्तापर्यंत भारतामध्ये कधीच कोणी घेतलेलं नाही आहे मी एवढ्या बेसिक बेसिक आणि मायक्रो गोष्टी तुमच्यासोबत शेअर आणि डिस्कस करणार आहे फक्त मला तुम तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना मला फक्त एकच नंबर विनंती करायची की आजचं लेक्चर जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो <coughs> बघा इथून पुढे बघा हे दोन तास जे आता माझ्यासोबत तुम्ही स्पेंड करणार आहे हे दोन तास तुम्हाला लाईफमध्ये परत नाही भेटणार ठीक आहे आणि परत तुम्ही समजा आत्ता लेक्चर स्किप केलं आणि उद्या केलं तर उद्यावर ढकलू नका आजच लेक्चर पूर्ण करून घ्या आजच हे पूर्ण कन्सेप्ट जे रूल्स आहेत ते सगळे बघून घ्या माझ्याकडनं आणि मग उद्या तुम्ही मग तुमच्या तुमच्या कामाला लागा आणि सगळ्यांना माझी नम्र विनंती ही एकच की मित्रांनो नीट ऐका मला मला तुम्हाला सगळ्यांना एक नंबर विनंती की हे जे वन ट्वेंटी फाय रूल्स आहेत हे तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या मी जे एक्सप्लेनेशन सांगतो ते व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या आणि वापरताना दोन पेन वापरा एक लाल कलरचा पेन आणि एक निळा कलरचा पेन ठीक आहे निळ्या पेना निळ्या कलरच्या पेनाने तुम्ही काय करायचं सेंटेन्स लिहून घ्यायचं आणि लाल कलरच्या पेनाने तुम्ही काय करायचं मित्रांनो लाल कलरच्या पेनाने तुम्ही काय करायचं जे मी एरर्स तुम्हाला सांगेल जे मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स सांगेल जे मी तुम्हाला शॉर्टकट सांगेल ते तुम्ही काय करायचं लाल पेनाने लिहून घ्यायचं ठीक आहे सगळ्यांना थँक्यू मी तुमच्या कमेंट बघतोय थँक यू थँक्यू सो मच मी आज पूर्ण लेक्चर जे घेणार आहे पूर्ण मी फोकस ह्यावरच करणार आहे की कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त कन्सेप्ट आहेत मला ठीक आहे त्यामुळे मी तुमच्या कमेंट शंभर टक्के आहे हे लेक्चर मी पुन्हा बघणार आहे फक्त तुमच्या कमेंट वाचण्यासाठी ठीक आहे तर बघा मित्रांनो लेक्चरला सुरू करतो मी इकडे तिकडच्या कोणत्याच गोष्टी करत नाही पूर्ण टॉपिक टू टॉपिक बोलतो लेक्चरला सुरू करण्याआधी तुम्हाला पण माहिती आहे मी एखादी चांगला चांगली कोड घेतो एखादा चांगला पॉईंट घेतो आणि एखादा चांगला सुविचार घेतो आणि मग मी काय करतो लेक्चरला सुरू करतो ठीक आहे चला जय जय रामकृष्ण हरी मित्रांनो जय श्रीराम सगळ्यांना नमस्कार स्क्रीन जर ब्लर दिसत असेल मित्रांनो एक काम करा यूट्यूब क्लोज ですから आणि पन्ना पुन्हा रू यूट्यूब जे आहे ते रिओपन करा आता इकडे काय म्हटलंय बघा मित्रांनो इथे म्हटलंय ज्याला धडपड करायला जमतं ना त्याच्यासमोर परिस्थिती पण नमते समजलं का मित्रांनो ज्याला धडपड करायला जमते त्यासमोर परिस्थिती पण नमते मित्रांनो मी माझ्या लाईफमध्ये मा अशा इन्सिडेंट बघितलेत की मला असं वाटलं मी पूर्ण हेल्पलेस जाव आहे मला कोणाची मदत नाही पूर्ण असाही आहे पण ना माझ्या मनात जिद्द होती आणि मला तुम्ही तुमची कुठेतरी हाक येत होती ऐकायला की मला पुढे जाऊन कुठेतरी तुम्हाला इंग्लिश शिकवायचं आहे ठीक आहे तुमच्यासोबत संबंध तुमच्यासोबत जे रिलेशन्स आहेत ते अजून चांगले बनवायचे आहेत तर त्यामुळे मी कुठेतरी माझ्या मनामध्ये ती जिद्द कुठेतरी ती धडपड करण्याची प्रेरणा ॲटोमॅटिक येत होती आणि मी धडपड करत राहिलो आणि आन, आज मी माझ्या स्वतःच्या चॅनेलवरती तुमचं लेक्चर घेतो आहे आणि तुम्ही माझ्यासमोर आहात तर मला खूप चांगलं वाटतंय थँक्यू सो मच हे जे रूल्स आहेत तुम्हाला अशा पद्धतीने शिकवणार आहेत की तुम्हाला पाठ करायची गरज नाही लागली पाहिजे तुम्हाला डायरेक्ट ते समजले पाहिजे अशा पद्धतीने घेणार आहे तर नियम मुक्त शिकवणार आहे मी तुम्हाला तुम्हाला रूल्स लिहून घ्यायची गरज नाही आहे फक्त तुम्ही पूर्ण फोकसने इकडे लक्ष द्या तुम्हाला ॲटोमॅटिक भारी मजा येईल ठीक आहे तर लक्ष ठेवा ज्याला धडपड करायला जमतं ना त्याच्यासमोर परिस्थिती पण नमते त्याच्यासमोर नशीब पण नमतं ठीक आहे तर पूर्ण धडपड करायची जंगलात जेव्हा वाघ किंवा सिंह शिकारीला जातात ना मित्रांनो जेव्हा पण वाघ सिंह शिकारीला जातात ना, ना तेव्हा पूर्ण ताकद लावून जातात आत्ताच समोर ही तलाठीची परीक्षा आहे आणि मी आहे त्यामुळे इंग्लिशचं टेन्शन घेऊ नका व्यवस्थित करा ठीक आहे आता बघा मित्रांनो प्रॉब्लेम असा आहे विषय असा आहे विषय थोडासा खोले म्हणून पृथ्वी गोल आहे आणि आपण पण फुल आहे तर मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट ही सांगायची तर ना वन ट्वेंटी फाय रूल्स ॲट अ टाईम मी जर तुम्हाला शिकवले ना थे, थे, कर, तर तुमच्या डोक्यांमध्ये मुंग्या येऊन जातील काय येऊन जातील हे मुंग्या येतील आणि मुंग्या कुठे कुठे येतील मी पण नाही सांगू शकत तुम्ही पण नाही सांगू शकत तर मी हे जे वन ट्वेंटी जे रूल्स आहेत मी तुम्हाला अशा पद्धतीने घेणार आहे तर यांना मी तीन पार्टमध्ये काय का करणार आहे तीन पार्टमध्ये मी ह्याला काय करणार आहे डिवाईड करणार आहे नीट लक्ष द्या मित्रांनो ह्याला मी किती पार्टमध्ये डिवाईड करणार आहे ह्याला तीन पार्टमध्ये डिवाईड करणार आहे पहिलं जे लेक्चर असणार आहे आपलं फोर्टी रूल्सचं असणार आहे किती रूल्स असणार आहे मित्रांनो फोर्टी रूल्सचं लेक्चर असणार आहे पहिलं आणि दुसरं लेक्चर असणार आहे तिसरं लेक्चर असणार आहे म्हणजे ह्या वीकमध्ये मी चाळीस पुढचं लेक्चर जे असणार आहे पार्ट टू त्यामध्ये मी तुम्हाला चाळीस लेक्चर चाळीस रुल्स शिकवणार आहे आणि तिसरा पार्ट जे असणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला फोर्टी फाय रुल्स शिकवणार आहे पण हे सगळं तुमचा तलाठीचा पेपर आहे ना त्याच्या आधीच कव्हर करणार आहे मी असं नाही करणार की उशीर लावणार तर ह्या आठवड्यात फोर्टी रूल्स पार्ट वन पुढच्या आठवड्यात फोर्टी रुल्स पार्ट टू त्याच्या पुढच्या आठवड्यात फोर्टी फाय रूल्स पार्ट थ्री असं तीन पार्टमध्ये लेक्चर असेल तर तुम्ही नीट लक्ष देवायचं ह्या पार्ट वनला तुम्ही या आठवड्यामध्ये पूर्ण स्टडी करायचा काही प्रॉब्लेम आला तर माझा नंबर मी तुम्हाला देणार आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा तुम्हाला कोणतंही स्टडी मटेरियल लागलं तर मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला सपोर्ट करतो टेन्शन घ्यायचं नाही परत पुढच्या आठवड्यात पार्ट टू घेईल त्या पार्ट टूचा पूर्ण अभ्यास करायचा परत त्याचा पूर्ण अभ्यास करायचा काही जरी डाऊट आला तर मला कॉल करा मला व्हॉट्सअप करा तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिलं त्या पद्धतीने कम्युनिकेशन करा आणि मग लगेच आपण तिसऱ्या आठवड्यात काय करणार आहे पार्ट थ्रीचं लेक्चर घेणार आहे ठीक आहे चला आता वेळ वाया नाही घालवत मी आता डायरेक्ट आपल्या शिकवण्याकडे सुरुवात करतो सगळ्यात पहिला मला तुम्हाला ना काही गोष्टी सांगायच्या आहेत बेसिक्स ज्या आपल्याला हे जे वन फो वन ट्वेंटी जे रूल्स आहेत ठीक आहे हे जे वन ट्वेंटी फाय जे रूल्स आहेत ह्याला शिकण्यासाठी आपल्याला काय कर पाहिजे मित्रांनो ह्याला शिकण्यासाठी आपल्याला काही बेसिक गोष्टी पाहिजे ठीक आहे बघा मित्रांनो घरात जेव्हा काळं मटण बनवलं जातं घरात काय बनवलं जातं मित्रांनो काळं मटण बनवलं जातं डायरेक्ट कुकरमध्ये डायरेक्ट <laughs> कुकरमध्ये माझं टार्गेट होतं शंभर प्लस लाईव्ह यायला पाहिजे शंभर प्लस लाईव्ह आलेले आहेत आता जे माझे जवळचे विद्यार्थी आहेत त्यांना उद्या कांद्या पोह्याचा कार्यक्रम जसं बोललो होतो तसं शंभर टक्के होणार काही विषयच नाही ठीक आहे हा लाईव्हचा आकडा देवाला मी काय म्हणतो देवाला मी Uh, काय म्हणतो प्रार्थना करतो की हा साडेतीनशेला जाऊ दे ठीक आहे म्हणजे काम पच्चीस आणि उमर छव्वीस ठीक आहे आता लक्ष द्या मित्रांनो आता पूर्ण इथून पुढचे शेवटचे जे शब्द असतील तिथपर्यंत मी तुम्हाला फक्त या कन्सेप्ट वाईज बोलेल इकड तिकडचं बाकीचं काहीच बोलणार नाही ठीक आहे आता मित्रांनो तात्पुरता इकडचं इकडे थोडंसं लक्ष द्या मित्रांनो <coughs> आता मी तुम्हाला हे लेक्चरचा अप्रोच कशा असणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला वन ट्वेंटी फाय रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामर ठीक आहे बँकिंगसाठी तलाठीसाठी सरळ सेवा वनरक्षक ज्या पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्यासाठी ज्या आपल्याला परीक्षा घ्यायच्या ज्या पण आपल्याला परीक्षा द्यायच्या आहेत त्यासाठी लागणारे जे काही वन ट्वेंटी फाय रूल्स आहेत त्या वन ट्वेंटी फाय रूल्सला शिकण्याआधी तुम्हाला काही बेसिक गोष्टी मला सांगायच्या आहेत त्या गोष्टी बेसिक सांगितल्यानंतरच मी ते शिकवायला चालू करेन की जेणेकरून तुम्हाला ते रूल्स सम शिकवत असताना काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला इझिली समजतील असं मी एकदम माझ्या पद्धतीने घेतो एकदम 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 इझिली आणि एकदम भारी पद्धतीने घेतो ठीक आहे लक्षात ठेवा बघा मित्रांनो इंग्रजांनी आपला हातात धरला काय हातात धरला पेन हातात धरला आणि कुठल्या हातात धरला तर उजव्या हातात पेन धरला आणि वर नावाचा जो चॅप्टर आहे त्याचे पाच प्रकार केले किती प्रकार केले पाच प्रकार केले वरचे पाच प्रकार केले त्याला वी वन व्ही टू वी थ्री वी फोर वी फाय हे काय दिलं त्यांना नाव दिलं सध्या मी बेसिक सांगतोय तुम्हाला बेसिक सांगून झालं तर एकदम राजधानी एक्सप्रेसचा जो स्पीड असतो त्या स्पीडने आपण फोर्टी रुल्स आता बघणार आहेत आणि पुढच्या आठवड्यात आपण फोर्टी रुल्स बघणार आहे त्याच्या पुढच्या आठवड्यात आप आपण फोर्टी फाय रुल्स बघणार आहे असं तीन पार्टमध्ये हे लेक्चर मी डिवाईड केलेलं आहे ठीक आहे चला आता इकडे लक्ष द्या इंग्रजांनी आपला उजव्या पेन आणि ह्या वर्डचे किती प्रकार केले पाच प्रकार केले ठीक आहे वी वन वी टू वी थ्री वी फोर आणि व्ही फाय ठीक आहे हे पाच प्रकार केले आणि हे पाच प्रकार केल्यानंतर मित्रांनो इंग्रजांनी ह्या वर्डचे पाच प्रकार केल्यानंतर ह्यांच्यासोबत काय काय होतं कसं कसं होतं ते आपण बघू ठीक आहे सगळ्यात पहिला व्ही वन केला वी टू केला वी थ्री केला वी केला वी फाय केला वी वन असतो सिंपल प्रेझेंट टेन्स वी टू असतो सिम्पल पास्ट टेन्स वी थ्री असतो पास्ट परफेक्ट टेन्स फक्त परफेक्ट टेन्स असतो फोर असतो कंटिन्युअस टेन्स आणि विफाय असतो कुठला टेन्स तर फाय असतो हा तुमचा सिम्पल प्रेझेंट टेन्स जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झ केलं तर व्ही वन आणि व्ही मध्ये फरक काय तर व्ही वन मध्ये गो म्हटलेलं विफाय मध्ये त्यांनी त्यांनी म्हटलेले आहे मध्ये त्यांनी पिंच म्हटलेलं आहे मध्ये त्यांनी पिंचेस म्हटलेलं आहे इथे त्यांनी पुश इथे त्यांनी पुशेस म्हटलेलं आहे जर तुम्ही विवन आणि ला व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर गोच्या शेवटी त्यांनी काय नाही लावलंय पण गोच्या शेवटी बघा त्यांनी ईएस लावलेलं आहे इथे बघितलं पिंचच्या शेवटी काय नाही लावलंय पण पिंचेसच्या शेवटी बघा शेवटी एस लावलेलं आहे म्हणजे विवनचं जेव्हा व्हीफाय करतो तेव्हा आपण शेवटी काय लावतो ईएसईएस लावतो बघा रिलॅक्सच्या आपण शेवटी काय लावलं एस लावलं पण तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं इथे लूकला तुम्ही जर इथे व्यवस्थित ऑब्झर्व केलं लुकला तर लुकचं इथे त्यांनी केलंय लुक्स आता त्यांनी लुक्स केलेलं आहे त्यांनी एस लावला नाही त्यांनी व्यवस्थित ऑब्झर्व करा इथे फक्त काय लावलेलं ला? आहे एस लावलेलं ला। आहे काय लावलेलं ला? आहे एस लावलेलं ला। आहे इथे बघा प्ले प्लेला त्यांनी ने लावला प्लेला फक्त त्यांनी एस लावलेलं आहे इथे आस्कला त्यांनी आस्कला त्यांनी फक्त एस लावलाय आहे ई एस लावलेला नाही आहे मग असं कसं होतं काही ठिकाणी एस लावतात काही ठिकाणी ई एस लावतात असं मनाचा कारभार कसा होतो तर हा मनाचा कारभार कसा होतो कमेंट करून सांगा पटापट मित्रांनो हा मनाचा कारभार कसा होतो तर लक्षात ठेवायचं कधी पण कोणत्या पण वर्धच्या शेवटी तुम्ही वाकून बघायचं तिथे जर तुम्हाला एक्स सी एच एस एच ओ एस आणि झेड कोण रे एक्स सी एच एस एच ओ आणि झेड असे वर्ब दिसले कोणत्या पण वर्गच्या शेवटी तुम्हाला एक्स सी एच एस एच ओ आणि झेड असे जर वर्ब दिसले असे जर अल्फाबेट दिसले, दिसले तो कICIA, तो तर त्याच्या शेवटी तुम्ही काय लावायचा ई एस लावायचा काय लावायचा ई एस आणि हे जर दिसले नाही तर त्यांच्या शेवटी काय लावायचा फक्त एस लावायचा आता तुम्ही गोला व्यवस्थित ऑब्झर्व करा गोला त्यांनी शेवटी ओ घेतला ओ ह्या पाचपैकी आहे का ते पाच पाचपैकी आहे तर त्या शेवटी काय लावायचा ई एस लावायचा पिंच पिंचच्या शेवटी बघा सी एच आला हा पाचपैकी आहे का आहे इथे सी एचे जर हे आले तर काय लावायचा ई एस लावायचा इथे बघा पुश पुछच्या शेवटी एस एच आला ह्यापैकी आहे का आहे तर शेवटी काय लावायचा ई एस लावायचा रिलॅक्स रिलॅक्सच्या शेवटी बघा मित्रांनो एक्स आलाय ह्यांच्यापैकी आहे का आहे ना एक्स इकडे तर काय लावला शेवटी मी ई एस लावला इथे बघा लुक लुकच्या शेवटी के आला बघा फक्त के आला के हा ह्यांच्यापैकी आहे का तर के हा यांच्यापैकी नाहीये तर ह्यांच्यापैकी नाही तर फक्त काय लावला मी एस लावला प्लेच्या शेवटी बघा वाय आला वाय ह्यांच्यापैकी आहे का नाहीये नाहीये नाही आहे तर मी फक्त काय लावला एस लावला इथे पण बघा आजच्या शेवटी के आला त्यांच्यापैकी नाही आहे तर फक्त काय लावला एस लावला म्हणजे इंग्लिशच्या कोणत्या पण वर्डच्या शेवटी हे तुम्हाला दिसले तर काय लावायचं ई एस लावायचा आणि हे जर दिसले नाही तर तुम्ही काय लावायचा फक्त एस लावायचा ठीक आहे चला मी तुम्हाला आता वर्ब देतो तुम्ही सांगा त्याच्या शेवटी मी आता काय लावू फाय करताना टीच चला कमेंट करून सांगा टीच टी ई ए सी एच टीचचं जेव्हा मी व्ही फाय करू त्याच्या शेवटी काय लावू पहिला बेसिक सांगतोय मित्रांनो दहा ते पंधरा मिनिट बेसिक सांगणार आहे त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट वन ट्वेंटी फाय रूल्स चालू करणार आहे ठीक आहे पण वन ट्वेंटी फाय रुल्स चालू करत असताना बेसिक गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे पुन्हा एकदा बघा पुन्हा बघितलं की कधीच विसरणार नाही रिव्हिजन करायची पण गरज पडणार नाही आता टीचच्या शेवटी जर वाकून बघितलं तर काय दिसतं आपल्याला सी एच दिसतं काय दिसतं रे सी एच हा सी एच ह्यांच्यापैकी आहे का तर आहे ना तर याचा जेव्हा व्ही फाय करेन तर मी काय करेन त्याचा वी फाय टीचेस करेन काय करेन रे टीचेस करेन ठीक आहे समजा मी एक वर्ब दिला तुम्हाला किस काय वर्ब दिला रे किस मला सांगा किसचा सा जेव्हा मी व्ही करेल तेव्हा काय येईल कमेंट करून सांगा पटापट 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 काय येईल रे किसचा व्हीफाय केला तर काय येईल मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड आता याच्या शेवटी बघितलं तर एस आला एस यांच्यापैकी आहे का अरे हाय ना इथे आहे ना तर याचा जेव्हा मी व्ही करेन तेव्हा मी मला काय दिसेल रे किस एस दिसेल काय दिसेल दिसेल बरोबर मी म्हटलं मिस मिसचा व्हीफाय केला तर काय दिसेल मिसेस दिसेल म्हणजे व्ही वनचं जेव्हा व्हीफाय कराल तेव्हाही फक्त एवढंच बघायचं हे आले आहेत का हे आले असेल तर ई एस लावायचा हे आले नसतील तर काय लावायचं फक्त एस लावायचा चला अजून एक वर्ग देतो माझ्या मनाच्या समाधानासाठी फक्त मला सांगा तुम्ही त्याला एस लावू का ई एस लावू मी म्हटलं फाइंड फाईंडचा जेव्हा तुम्ही व्हीफाय कराल तेव्हा एस लावणार का ईएस लावणार पटापट कमेंट करून सांगा फाइंड फाईनचा जेव्हा तुम्ही व्हीफाय फाय कराल म्हणजे फाईंड हा वी वन आहे है, ह्याचा जेव्हा व्ही फाय कराल तेव्हा एस लावणार का ई एस लावणार कमेंट 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 पटापट पटापट समजून घ्या की हे रिव्हिजन लेक्चर आहे परीक्षेच्या आधीचं कम ऑन व्हेरी गुड क्या बात आहे एकच नंबर <laughs> तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचतोय मित्रांनो फक्त वेळेचा थोडासा आपल्याला कमी वेळ आहे त्याच्यामुळे मी आ, तुम तुमच्याशी प्रतिक्रिया जी कमेंटच्या वाचून ती देत नाही आहे पण मी हे जे लेक्चर आहेत तुम्ही ज्या कमेंट करताय त्या मी पुन्हा एकदा बघणार आहे आणि सगळ्यांच्या कमेंट वाचणार आहे ठीक आहे चला टेन्शन घेऊ नका फक्त मी फोकस कुठे करतोय आपल्याकडे टाईम कमी आहे परीक्षा पण जवळ आली आहे त्यामुळे मी फक्त फोकस करतोय तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून सांगायला ठीक आहे चला व्हेरी गुड फाईनच्या शेवटी डी आला डी ह्यांच्यापैकी कोण आहे का रे नाही है, आहे डी ह्यांच्यापैकी नाही तर ह्याच्या शेवटी काय लावायचं मित्रांनो ह्याच्या शेवटी फक्त एस लावायचा काय लावायचा एस लावायचा ठीक आहे चला आता आपण काय करूया आपण जाऊया एक पाऊल समृद्धीकडे कोणाकडे जाऊया आपण एक पाऊल समृद्धीकडे आता आपण बघितलं वन आणि वीफायला वन आणि फाय कोणता टेन्स दाखवतो वन आणि व्ही फाय हा आपल्याला कोणता टेन्स दाखवतो सिम्पल प्रेझेंटेन्स दाखवतो लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही वीवनचं करा, टू कराल तर इकडे वेंट होणार इथे गॉन होणार पिंचं टू कराल इथे पिंचड इथे पिंचड पुशचं पुष्ट पुष्ट रिलॅक्स रिलॅक्स कुलुक लुक्ट प्लेड, प्लेड प्लेड आस्ट आणि आस्ट असं होणार ठीक आहे जर तुम्ही व्यवस्थित सूक्ष्म नजरेने बघितलं तर इथेच फक्त ना वी टू आणि वी थ्री चेंज झालेत बघा इकडे वेंट आला इथे गॉन आलं आहे पण इकडे जर बघितलं तर इथे पण पिंच टे इथे पण पिंच टे इथे पुष्ट ते पुष्टे रिलॅक्स रिलॅक्स लुक लुक प्लेट प्लेट आस्क आस्क हे दोघे पण सेम आहेत मग हे जर दोघे सेम असेल तर परीक्षेमध्ये मला दिलं प्लेड मग ह्याला मी वी टू बोलू का वी थ्री बोलू हे कसं ठरणार तर लक्षात ठेवा हे जे पाच वर विंग्रजांनी तयार केलेले आहेत वी वन वी टू वी थ्री वी फोर आणि वी फाय हे जे पाच वर विंग्रजांनी तयार केलेले आहेत हे वर जसे आपल्यामध्ये काही जण सिंगल असतात आणि काही जण कपल असतात कसे असतात रे काही जण सिंगल असतात काही जण कपल असतात काही जण लोणावळ्याला जातात तर काही जण कुठे जातात रे काही जण लोणावळ्याला जातात तर काही जण फक्त सिंगल पिक्चरला जातात बरोबर मग या वी वन बी टू वी थ्री बी फोर वी फायमध्ये काही वर्ब आहेत जे की सिंगल आहेत म्हणजे कधी पण क्रियापद म्हणून जाताना एकटे जातात आणि काही वर्ब आहेत हे नेहमी कुठे पण जायचं असेल तर जोडीने जातात जसं घोडा गाडी घोडा पळायला लागला की गाडी पळायला लागते बैलगाडी बैल पळायला लागला की गाडी पळायला लागते बरोबर मग तसं यामध्ये व्ही थ्री आणि व्ही फोर हे जे वर्ब आहेत हे जोडीने जातात यांचं जा लग्न झालेलं आहे बरोबर मग व्ही थ्रीचं लग्न कोणासोबत झालंय वी थ्रीचं लग्न झालंय टू हॅव सोबत कोणासोबत झालंय टू हॅव सोबत आणि व्ही फोरचं लग्न कोणासोबत झालंय टू बी सोबत झालेलं आहे बाकी व्ही टू वी वन आणि व्ही फाय हे जे तीन वर्ब आहेत हे इंग्लिशमध्ये कधी पण जात असताना कसे जातात एकटे जातात जोडीने जात नाहीत मग जर एखादा वर्ब तुम्हाला टू हॅव सोबत so दिसला की त्याला म्हणायचं व्ही थ्री आणि एखादा वर्ड तुम्हाला एकटा दिसला की त्याला काय म्हणायचं वि टू म्हणायचं काय म्हणायचं वि टू म्हणायचं मग पिंच पिंच पुष्ट पुष्ट रिलॅक्स रिलॅक्स या दोघांमध्ये फरक काय हा जो रिलॅक्स आहे हा कसा जाणार आहे जोडीने जाणार आहे आणि याचा जोडीदार कोण आहे टू हॅव आणि हा जो रिलॅक्स आहे ज्याला आपण वि टू म्हटले तो कसा जाणार आहे एकटा जाणार आहे कसा जाणार आहे एकटा जाणार आहे तो कोणाची जोडी घेऊन जाणार नाही वन मॅन शो ठीक आहे देर आर सो मेनी टायगर्स इन द जंगल बट वन इज द किंग म्हणजे हा कसा रे हा किंग आहे हा कधी पण लढत असेल लढायचा असेल कसा लढतो एकटा लढतो पण ह्याला जर लढायचा असेल तो कसा लढेल हा जोडीने लढेल ह्याला कोणाची तरी सपोर्ट घ्यावा लागतो कोणाला तरी मदत घ्यावं लागतो ठीक आहे चला आता वीफोर बद्दल एक्स्ट्रा काय माहिती सांगायचं झालं तर फोर हा कोणासोबत जातो टू बी सोबत जातो आणि विफोरच्या जा शेवटी एक शेपूट लागलेली असते त्याला आय एन जी म्हणतो काय म्हणतो आयएनजी जसं की गोईंग पिंचिंग पुशिंग रिलॅक्सिंग लुकिंग प्लेईंग आस्किंग सगळ्यांच्या शेवटी बघा आयएनजी लागलेले आहेत हे कधी पण जायचं असेल तर कोणासोबत जातात टू बी सोबत जातात एकटे कधीच जात नाही वर म्हणून कसे जातात जोडीने जातात ठीक आहे चला मित्रांनो यूट्यूबचं लेक्चर आहे तुम्ही स्क्रीनशॉट बिंदास काढू शकता मी साईडला होतो ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या नंतर पहिला स्क्रीनशॉट काढून घ्या चला पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या ॲपवरचं लेक्चर असलं तर स्क्रीनशॉट काढता येत नाही पण यूट्यूबचं आपण काढू शकतो पटापट पटापट काढा क्या बात आहे शेर हमेशा अकेला आता हे विषय आहे का भावांनो चला पटापट पटापट ठीक आहे आय होप तुम्ही स्क्रीनशॉट काढलेला असणार आता मी वेळ वाया न घालवता मी आता कुठे जातो पुढे जातो ठीक आहे घेतो चल या आता आता जाऊ आपण पुढे पूर्ण लक्ष द्या पूर्ण लक्ष द्या बघा बऱ्याच मुदल्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून टाकू बघा इंग्लिशमध्ये वर्ब्स असतात काय असतात रे वर्ब्स असतात त्याला आपण क्रियापद म्हणतो या क्रियापदाचे पाच प्रकार केले एक केला वी वन व्ही टू वी थ्री वी फोर आणि व्ही फाय प्रकार केला यामध्ये एकटे जाणारे कोण कोण आहेत त्यांना मी गोल करतो, V1 करतो। मी तू तू वी वन एकटा जातो व्ही थ्री एकटा जातो आणि व्ही फाय एकटा जातो आणि जे जोडीने जातात त्यांना मी चौकोन करतो बरोबर इथे मी काय केलं चौकोन केलं तर लक्षात ठेवा आत्ताच म्हटलं व्ही थ्रीचा जोडीदार कोण आहे कमेंट करून सांगा व्ही थ्रीचा जोडीदार कोण आहे व्ही थ्रीचा जोडीदार आहे टू हॅव कोण आहे रे टू हॅव चला व्ही फोरचा चा जोडीदार कोण आहे कमेंट करून सांगा मित्रांनो व्ही फोरचा चा जोडीदार कोण आहे कमेंट करून सांगा विषय का पोह्याचा कार्यक्रम होणारच पोहे चहा फक्त येताना तुम्ही पार्ले बिस्किट घेऊन यायचे मी पोहे आणि चहा देणार आहे चला व्ही फोर कोणासोबत जातो रे व्ही फोर कोणासोबत जातो वी फोर हा टू बी सोबत जातो ठीक आहे तर एवढं लक्षात ठेवायचं वी थ्री कधी पण जाईल तर टू सोबत जाईल वी फोर कधी पण जाईल तर टू बी सोबत जाईल वी वन वी टू आणि वी फाय कधी पण जायचं असेल तर कसे जातील क्रियापद म्हणून एकटे जातील ठीक आहे वी वन आपल्याला दाखवतो सिंपल टेन्स कुठला टेन्स दाखवतो सिम्पल प्रेझेंट टेन्स दाखवतो ठीक आहे आणि हा व्ही फाय हा पण आपल्याला कोण कोणता टेन्स दाखवतो हा दाखवतो आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स दाखवतो ठीक आहे आता तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर हा पण सिम्पल प्रेझेंट दाखवतो हा पण सिंपल प्रेझेंट दाखवतो पण या दोघांमध्ये फरक काय तर दोघे सिम्पल प्रेंट प्रेझेंट टेन्स दाखवतात दोघांमध्ये फरक काय तर लक्षात ठेवा हा सिम्पल प्रेझेंट आहे हा सिंपल प्रेझेंट आहे पण हा वर्ब कसा आहे सिंपल प्रेझेंट प्ल्युरल वर्बे कसा वर्ब आहे रे प्ल्युरल आहे प्लुरल म्हणजे आपण मराठीत त्याला म्हणतो अनेक वचन हा वी फाय सिम्पल प्रेझेंट आहे मान्य आहे पण हा सिम्पल प्रेझेंट कसा आहे हा सिंग्युलर सिम्पल प्रेझेंट आहे कसा आहे रे सिंग्युलर सिंपल प्रेझेंट आहे आता तुम्ही म्हणाल सर आम्ही मध्ये ऐकलेलं होतं सिंग्युलर असतं प्ल्युरल असतं जसं की बॉल बॉल्स पेन पेन्स कार कार्स बरोबर त्यानंतर माईक माईक्स टेबल टेबल्स हे आम्ही मध्ये ऐकलं होतं नामांमध्ये ऐकलं होतं मग मध्ये पण सिंग्युलर प्ल्युरल असतं तर असतं का तर तीन हजार टक्के मध्ये काय असतं सिंग्युलर पण असतं आणि मध्ये काय असतं प्लुरल पण असतं ठीक आहे मग जो सिंग्युलर वर्ब असतो त्याला म्हणायचं वी फाय आणि जो प्ल्युरल बर्ब असतो त्याला म्हणायचं वन लक्षात ठेवायचं वन कसा असतो सिंपल प्रेझेंट असतो प्ल्युरल विफाय कसा असतो सिंपल प्रेझेंट असतो कसा असतो सिंग्युलर असतो ठीक आहे आता या वन आणि बद्दल आपण जर असं डिटेलमध्ये बोलू कारण की हे जर मी तुम्हाला सांगितलं नाही आम्ही डायरेक्ट तुम्हाला वन ट्वेंटी फाय रुल्सकडे घेऊन गेलो तर मग काय येणार डोक्याला मुंग्या येणार काय येणार रे डोक्याला मुंग्या येणार आणि मला कोणत्याही परिस्थितीत तुमच्या डोक्याला काय आणायच्या नाहीत मुंग्या आणायच्या नाही चला इकडे लक्ष द्या इथे म्हटलं मी नाऊन काय म्हटलं रे नाऊन इथे म्हटलं मी वर्ब काय म्हटलं वर्ब ठीक आहे पूर्ण बघा अगा नाऊनचे दोन भाग केले एक केला सिंग्युलर एक केला प्ल्युरल वर्बचे पण दोन भाग केले एक केला सिंग्युलर एक केला प्ल्युरल ठीक आहे मग नाऊन आणि वर्बमध्ये फरक काय असतो पहिला नाऊनबद्दल बोलतो पेन सिंग्युलर आहे पेनचा प्ल्युरल काय येणार पेन्स ठीक आहे कार कार कोण आहे सिंग्युलर कारचा प्ल्युरल काय येणार कार्स मी म्हटलं बॅट बॅटचा प्ल्युरल काय येणार बॅट्स येणार बरोबर म्हणजे तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करताय की जेव्हा मी सिंग्युलरचं प्ल्युरल करतो तर शेवटी मी एस लावतो काय लावतो एस लावतो पण ह्याच्या बरोबर उलटं ह्याच्या बरोबर उलटं म्हणजे इथे ऊन असेल तर इथे पाऊस इथे वडापाव दिला तर इथे बर्गर बरोबर इथे झुणका वाकर दिली तर इथे पिझ्झा म्हणजे बरोबर ह्याच्या उलटं वरमध्ये होतं वरमध्ये जो सिंग्युलर असतो त्याला एस लावला जातो आणि जो सिंग्युलर नसतो त्याला काय लावला जातो प्ल्युरल लावला जातो ठीक आहे मग मी म्हटलं प्लेज काय म्हटलं रे प्लेज आता प्लेजच्या शेवटी बघा एस आलाय मग तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसतात ना प्ले प्लेस गिव गिव्ह आस्क आस्क बरोबर फाइंड फाईंड्स काही वर्बला शेवटी एस दिसतात मग जे एस लागलेले वर्ब असतात ते कोण असतात सिंग्युलर वर्ब असतात मग याचा प्ल्युरल काय होणार प्ले होणार म्हणजे वर्बमध्ये प्ल्युरल केला की एस काढून घ्यायचा पण तोच नाऊनमध्ये प्ल्युरल केला की एस लावायचा ठीक आहे मी म्हटलं फाईंड फाईंड म्हणजे शोधणे फाईंडचा प्ल्युरल केला की काय तयार होतो रे फाइंड्स तयार होतो काय तयार होतो फाइंड्स मी म्हटलं आस्क विचारा फाइंड्स सॉरी इथे प्ल्युरल आहे ना प्लुरल आपण मध्ये एस लावत नाही तर इथे फाइंडचा फाईंड होणार बरोबर मी म्हटलं आस्क एस लावला तर काय होणार सिंग्युलर ह्याचा प्लुरल करायचा तर शेवटचा एस काढून घ्यायचा ठीक आहे म्हणजे बरोबर नाउनच्या उलटं कुठे होतं मध्ये होतं बरोबर नाउनच्या उलटं ठीक आहे चला मी आता तुम्हाला मी तुम्हाला आता एक वर्ब देतो तुम्ही मला सांगायचं होतं सिंग्युलर आहे का प्लुरल आहे मी म्हटलं तुम्हाला वर्क्स वर्क्स शंभर टक्के पोहायचा कार्यक्रम होणार आहे विषयच नाही ठीक आहे पोहे मी स्वतःच्या हाताने बनवून आणतो ठीक आहे चला वर्क्स सांगा वर्क सिंग्युलर है का प्लुरल है कमेंट करून सांगा मित्रांनो वर्क सिंग्युलर एका का प्लुरल है कम ऑन ऑन कम कम वर्क सिंग्युलर है का प्लुरल आहे बोला 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 कोण आहे रे लाईक करा मित्रांनो शंभर टक्के लाईक करा लेक्चर संपूपर्यंत दीडशे दोनशे लाईक झाले पाहिजे लाईक करायला चुक चुकू नका ठीक आहे चला वर्क्स वर्कच्या शेवटी वाकून बघितलं काय दिसतं आपल्याला एस दिसतं मग वर्कच्या शेवटी जर एस आला आहे तर आत्ताच म्हटलं ज्याच्या शेवटी एस तो वर्ब कसा असतो सिंग्युलर वर्ब असतो म्हणजे वर्क्स हा कसा वर्ब आहे सिंग्युलर वर्ब आहे तर मला कमेंट करून सांगा वर्क्सचा प्ल्युरल काय येणार वर्क्सचा प्ल्युलर काय येणार कमेंट करून सांगा मित्रांनो वर्क्सचा प्लुरल काय येणार कमेंट करून सांगा वर्क्सचा प्लुरल तर वर्क्सचा प्लुरल करायचा आहे तर तुम्हाला एकच गोष्ट करायची शेवटचा एस काढून घ्यायचा कसा काढून घ्यायचा कसा घ्यायचा काढून हळूच काढून घ्यायचा चला चला फटाफट फटाफट कमन 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 निखिल राठोड साहेब म्हणतात हे नात केला पण वाया नाही गेला नाथ खुळा सर थँक्यू थँक्यू चला लाईक वाढवा मित्रांनो चला बरोबर समजा आधुनिक वर्ब देतो मला सांगा सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे समजा मी इथे वर्ब घेतला तुम्हाला दिसते स्क्रीन समजा मी इथे वर्ब घेतला टेल मला एवढं सांगा हा वर्ब सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे टेल सिंग्युलर वर्ब आहे का प्लुरल वर्बे कमेंट करून सांगा पटापट पटापट सिंग्युलर वर्ब आहे का प्लुरल वर्ब आहे टेल बोला 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 टेल सिंग्युलर आहे का प्लुरल आहे मित्रांनो बोला बोला पाच ते दहा मिनटात आपल्याला इंग्लिशचे वन ट्वेंटी फाय रूलचं लेक्चर स्टार्ट करायचं आहे फक्त तुम्हाला बेसिक काही गोष्टी सांगतोय कारण की पुढे सांगत असताना तुम्हाला पटापट समजलं पाहिजे सांगा टेल टेल सिंग्युलर का प्ल्युरल एक्झॅक्टली टेलच्या शेवटी एस लागलाय का रे एस लागलाय का टेलच्या शेवटी नाही लागला ना टेलच्या शेवटी जर एस लागला नाही तर हा कसा वर्ब असणार प्ल्युरल वर्ब असणार मग टेलचं सिंग्युलर काय असणार टेलचं सिंग्युलर असणार टेल्स काय असणार रे टेल्स असणार काय असणार टेल्स असणार समजते का मित्रांनो समजते का मित्रांनो कळते चला आता मी ही जी स्क्रीन आहे हिला मी क्लीन करतो ठीक आहे यूट्यूबवर लेक्चर लाईव्ह फॉर्मॅटमध्ये त्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्हाला हे ॲज इट इज दिसून जाईल चला इरेस करतो मी याला पटापट आता आपण सब्जेक्टबद्दल बोलू कारण की आपल्याला पहिला जो प्रश्न सॉल्व करायचा आहे तो सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा आहे तर तुम्हाला समजायला पाहिजे की सब्जेक्ट काय असतात आणि वर्ब काय असतात ठीक आहे चला इकडे लक्ष द्या आता तुमच्यासमोर स्क्रीनवर तुम्हाला काय दिसतंय बघा सब्जेक्ट दिसत आहे काय दिसत आहे सब्जेक्ट दिसत आहे आहे मित्रांनो तर सब्जेक्ट आपल्याकडे टोटल किती प्रकारचे आहेत आठ प्रकारचे सब्जेक्ट आहेत तो किती प्रकारचे सब्जेक्ट आहेत मित्रांनो टोटल सब्जेक्ट आहेत आपल्याकडे आठ प्रकारचे ठीक आहे हे आठ प्रकारचे सब्जेक्ट आहेत या आठमध्ये काही जण सिंग्युलर आहेत काही जण प्ल आहेत मग सिंग्युलर सब्जेक्ट कुठले असतात तर लक्षात ठेवा सिंग्युलर सब्जेक्टमध्ये येतं तुमचं ही पासून ते आयपर्यंत ठीक आहे मग ही शी इट मित्रांनो स्वागत करा आदरणीय माननीय सन्माननीय सबके दिलोपे राज करणेवाली सविता बाबी आलेली आहे बरोबर मग ही शी इट सविता जी आणि आय हे जे सगळे सब्जेक्ट आहेत आयपर्यंत हे सगळे कसे असतात सिंग्युलर सब्जेक्ट असतात कसे असतात रे सिंग्युलर सिंग्युलरला मराठीत काय म्हणतात रे एक वचन काय म्हणतात एक वचन म्हणतात ठीक आहे आणि वी दे यू हे जे सगळे सब्जेक्ट आहेत हे कसे असतात प्लुरल सब्जेक्ट असतात कसे असतात रे प्लुरल प्लुरलला मराठीत काय म्हणतात अनेक वचन काय म्हणतात रे अनेक वचन म्हणतात ठीक आहे मला लक्षात ठेवा कधी पण कोणी विचारलं दे सिंग्युलर का प्लुरल आहे तुम्ही काय सांगायचं दे हा प्ल्युरल आहे कधी कोणी विचारलं शी सिंग्युलर है का प्लुरल आहे तर तुम्ही काय सांगायचं शी हा सिंग्युलर आहे कधी पण म्हटलं सविता जी हे है। जे नावने हे सिंग्युलर एका प्ल्युरल आहे तेव्हा सांगायचं मरते दमतक सिंग्युलर आहे काय म्हणायचं मरते दमतक काय रे सिंग्युलर आहे चला पटापट पटापट लिहून घ्या मित्रांनो आधार स्तंभ लॉकडाऊन की राणी विषय आहे का कळते का, का युल मित्रांनो अशोकला राग नाही ना अशोक पण आपलाच विषय का चला मग ही शी इट सविता आय हे सगळे कसे असतात सिंग्युलर असतात आणि आय वी वी दे यू हे जे तीन सब्जेक्ट है. हे कसे असतात प्लुरल सब्जेक्ट असतात लक्षात ठेवायचं ठीक आहे मग मी कधी सांगितलं सब्जेक्ट सिंग्युलर आहे का प्ल्युरे ओळख त्यावेळी तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे ही कशा देतो सिंग्युलरमध्ये येतो म्हणजे हा सिंग्युलर सब्जेक्ट आहे मी म्हणेल दे सिंग्युर आहे का प्लुरल आहे सांगा त्यावेळी तुम्ही म्हणायचं दे कशा देतो प्लुरलमध्ये सर शंभर टक्के दे कसा आहे प्लुरल आहे ठीक आहे चला आता तुम्हाला हे कळलं सिंग्युलर सब्जेक्ट कुठले सिंग्युलर वर्क कुठले आता आपण जाऊया वर्ब्सकडे बघा मित्रांनो इंग्रजांनी वर्बचे किती प्रकार केले पाच प्रकार केले व्ही वन व्ही टू वी थ्री वी फोर आणि वी फाय हे पाच प्रकार केलेच यानंतर इंग्रजांनी परत वर्बचे प्रकार केले पहिला प्रकार केला सिंग्युलर वर्ब दुसरा प्रकार केला कुठला वर्ब प्ल्युरल वर्ब दुसरा प्रकार कुठला केला प्लुरल वर्ब मग हे सिंग्युलर वर्ब कुठले कुठले असतात मित्रांनो लक्षात ठेवा इज वॉज हॅज डज व्ही वन व्ही वन म्हणजे व्ही फाईव्ह सॉरी इथे व्ही फाय पाहिजे व्ही फाय म्हणजे ज्या पण वर्बच्या शेवटी एस एस दिसेल ते सगळे कशा असतात सिंग्युलर आत्ताच आपण डिस्कस केलं बरोबर मग लक्षात ठेवा सिंग्युलर वर्ब म्हटलं तर त्यामध्ये काय काय येणार इज येणार वॉज येणार हॅज येणार डज येणार लुक्स येणार प्लेज येणार रन्स येणार आणि काय येणार रे आपला व्ही फाय हे सगळे कोण येत रे व्ही फाय व्ही फाय म्हणजे ज्याच्या शेवटी एस लागतो तो कोण असतो सिंग्युलर वर्ब ठीक आहे मग अशी ना आपण व्ही फायच्या पुढे सिंपल प्रेझेंट सिंग्युलर म्हटलं वी वनला काय म्हटलं सिंपल प्रेझेंट प्लुरल म्हटलं आपण मग ज्या पण वर्बच्या शेवटी एस लागेल ते वर्ब कसे असतात सिंग्युलर असतात आणि त्याला काय म्हणायचं व्ही फाय म्हणायचं आता प्लुरल वर्ब काय असतात तर प्ल्युरल वर्ब हे असतात जसं की आर वेअर हॅव डू व्ही वन ज्या आपण वर्बच्या शेवटी एस दिसणार नाही ते सगळे वर्ब कसे असणार प्ल्युरल वर्ब असणार लक्षात ठेवा एस लागला सिंग्युलर नाही लागला प्लुरल एस लागला सिंग्युलर एसने लागला प्लुरल आता ह्याच्या सगळ्यांच्या शेवटी बघा एस लागलाय म्हणजे कसे तरी सिंग्युलर आहेत यांच्या सगळ्यांच्या शेवटी बघा कुठे एस दिसत नाही म्हणजे हे सगळे कसे प्ल्युरल आहे आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो दिलेला वर्ब सिंग्युलर आहे का प्ल्युरल आहे कसा ओळखायचा फक्त एवढंच बघायचं एस लागला आहे का आता तुम्ही ईज इजला बघा ईजच्या शेवटी तुम्हाला एस दिसतोय म्हणजे सिंग्युलर आहे तुम्ही वॉच बघा च्या शेवटी एस दिसतोय सिंग्युलर वर्ब तुम्ही हॅज बघा च्या शेवटी एस दिसतोय सिंग्युलर तुम्ही डच बघा च्या शेवटी एस दिसतोय सिंग्युलर लुक्स सिंग्युलर प्लेज एस दिसला सिंग्युलर रन्स एस दिसला सिंग्युलर मेक्स एस दिसला सिंग्युलर आता बघा प्ल्युरल वर्ब कसे ओळखायचे ज्या पण वर्बच्या शेवटी तुम्हाला एस दिसणार नाही तो कोण असणार प्ल्युरल वर्ग आर च्या शेवटी बघा एस दिसतोय का नाही दिसते म्हणजे प्ल्युरल वेअरच्या शेवटी बघा एस दिसतोय का नाही दिसत प्ल्युरल हॅव च्या शेवटी बघा एस दिसतोय का नाही दिसत प्लुरल डू वि वन लुक प्ले रन कोणाच्या शेवटी एस दिसणार नाही म्हणजे कधी पण कोणत्या पण वर्डच्या शेवटी एस दिसला की सिंग्युलर म्हणा एस नाही दिसला की काय म्हणायचं प्ल्युरल म्हणायचं कळतंय का मित्रांनो अरे कळते का लेक्चर रेकॉर्ड असेल लेक्चर मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत यूट्यूबला रेकॉर्ड फॉर्मॅटमध्येच आहे लेक्चरला काहीच धक्का लागणार नाही ठीक आहे हे लाईव्हमध्ये घेतो आहे नंतर हे रेकॉर्डमध्ये आहे रे, अरे राहणारे हे लेक्चर माझी इच्छा आहे की हे वन मिलियन व्ह्यूज हे जे लवकरात लवकर झाले पाहिजे अशी इच्छा आहे आणि मला माहिती आहे आपली पोरं शंभर टक्के त्याला तोडफोड कुठे पण कुठे पण त्याला वन मिलियन जाता जाता करून टाकणार काही विषयच नाही ठीक आहे चला लिहून घ्या पटापट पटापट वरचे दोन पॉईंट केले सिंग्युलर आणि प्ल्युरल ठीक आहे चला दोन मिनटं तुमच्या कमेंट वाचतो चला खूप मस्त सर थँक्यू थँक्यू सो मच चला चला आपल्या टी व्ही सेंटर्सच्या स्टुडंटचा खूप 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 आभार ठीक आहे टी व्ही सेंटरची मुलं म्हणजे शब्दाला जागणारही पोरे शब्द दिला म्हणजे पूर्ण करतात विशेष नाही बस आता त्यांना बस आता त्यांना आता पोहे आणि चाचा आमचं चा ठरलं आहे की आम्ही असं म्हटलं होतं की हे इंग्लिश ट्वेंटी फोर चॅनल मी नवीन चालू केलेलं आहे ह्याच्यावरचं पहिलं लेक्चर आहे तर मला असं वाटत होतं की शंभर ले पोरं येणार नाही तर मी आमचे जे टी व्ही सेंटरची पोरं आहेत त्यांना मी म्हटलं होतं मित्रांनो येईल का ते बोलले शंभर टक्के येईल सर तुम्ही घ्या लेक्चर मग मी घेतलं लेक्चर तर खरोखर शंभर प्लस लाईव्ह आले माझी अपेक्षा पण म्हणजे माझी असं अपेक्षा होती पण मला असं वाटलं नव्हतं शंभर प्लस लाईव्ह जातील पण मान घे भाई तुम्हाला माझ्या दोन हातांची चला मी मित्रांनो किती हाताची दोन हातांची चला आता मी जातो पुढे मी आता जातो पुढे आता माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो एक गोष्ट मी सांगतो ती नेहमी लक्षात ठेवा सब्जेक्ट वर वरती तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न पडणार आहे ठीक आहे नव्याण्णव पॉईंट आहे शंभर टक्के प्रश्न पडेल सब्जेक्ट वर अग्रीमेंटवर नाही जरी पडला तर सब्जेक्ट अग्रीमेंटच्या कन्सेप्टला धरून शंभर टक्के प्रश्न परीक्षेमध्ये पडेल ठीक आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा सब्जेक्ट वर अॅग्रीमेंट नावाचा एक चॅप्टर आहे इंग्लिशमध्ये त्यामध्ये सब्जेक्ट दिलेला असतो आणि पुढे काय दिलेला असतो वर्ब दिलेला असतो ठीक आहे काय दिलेला असतो वर सब्जेक्टवर काय सांगतो जेव्हा पण सब्जेक्ट हा सिंग्युलर येईल येईल रे सिंग्युलर येईल त्यावेळी वर पण कसा येईल रे सिंग्युलरच येईल काय रे सिंग्युलर येईल जेव्हा आपण सब्जेक्ट हा प्ल्युरल येईल काय रे प्लुरल येईल त्यावेळी वर पण कसा घ्यायचा प्ल्युरल घ्यायचा ही गोष्ट लक्षात ठेवा ठीक आहे म्हणजे याला शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवायचं तर एस एस आणि काय बोलायचं पी पी रूल म्हणायचं काय म्हणायचं एस एस पी पी रूल म्हणायचा ठीक आहे चला हा बेसिकमधला आपला शेवटचा पॉईंट होता आता मी स्टार्ट करतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ठीक आहे आदरणीय माननीय सन्माननीय सविताजींच्या आशीर्वादाने ठीक आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने मी चालू करतो इंग्लिशचे वन ट्वेंटी फाय रूल्स ठीक आहे चला चला धन्यवाद लाईव्ह वाढवा बिंदास वाढवा चला ठीक आहे आता मी काय करतो चालू करतो पण मी वन ट्वेंटी फाय रूल चालू करण्याआधी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे ते प्रश्न मी विचारतो आणि मगच मी चालू करतो ठीक आहे चला मला पहिला सांगा, सांगा सिंग्युलर सब्जेक्ट कुठले कुठले असतात पटापट कमेंट करून सांगा सिंग्युलर सब्जेक्ट हे कुठले कुठले असतात पटापट कमेंट करून सांगा सिंग्युलर सब्जेक्ट कुठले कुठले असतात ऑन कम ऑन जय हिंद विषय का एकच नंबर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट वाचतो आहे का बघा मित्रांनो लाव लाईव्ह हे एकशे त्रेचाळीस आलेले होते आत्ता एकशे त्रेचाळीस म्हणजे काय रे तुम्हाला माहिती आहे वन फोर थ्री चला सिंग्युलर सब्जेक्ट कुठले कुठले असतात ही शी इट आय आणि सविताजी किंवा पीटर ठीक आहे ही शी इट आय किंवा पीटर हे सगळे कसे असतात सिंग्युलर सब्जेक्ट असतात मला कमेंट करून सांगा प्लुरल सब्जेक्ट कुठले कुठले असतात कमॉन हे शेवटचं आहे बेसिकचं डायरेक्ट आता मी वन ट्वेंटी फाय रूल चालू करणार आहे हा आपला रूल नंबर वन असणार आहे मी डिस्कस आहे चला पटापट सांगा मित्रांनो प्ल्युरल सब्जेक्ट कुठले कुठले असतात कमॉन 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 प्ल्युरल सब्जेक्ट कुठले कुठले असतात प्लुरल 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 प्ल्युरलमध्ये काय येतं वी दे यू हे कसे असतात प्लुरल सब्जेक्ट असतात शेवटचा प्रश्न विचारतो मला सांगा डज डी ओ एस डज सिंग्युलर वर्बे का प्लुरल वर्बे कमेंट करून सांगा डज सिंग्युलर वर्बे का प्ल्युरल वर्बे कमेंट करून सांगा मित्रांनो बोला ना तात्या सिंग्युलर वर्बे का प्लुरल वर्बे खमान चला 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 सिंग्युलर वर्बे कसं ओळखलं फक्त डजला लिहायचं मनामध्ये गेस करायचं शेवटी बघायचं एस आलाय का एस आलाय तर कसा वर बसणार आहे सिंग्युलर चला मला सांगा हॅव हा सिंग्युलर वर्बे का प्लुरल वर्बे हॅव हा सिंग्युलर वर्बे का प्लुरल वर्बे मित्रांनो लाईक करा लाईकला कंज्युसी करू नका एकदम खतरनाक कन्सेप्ट सांगायला चालू आहे एकदा सांगायला चालू झालो तर थांबणार नाही मी पटापट 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 -पट, पटा कवर करणार आहे चला फक्त बेसिक क्लिअर करून देतोय तुमचं चला बेसिकवरच आपण अर्धा तास स्पेंड केलाय बघा मित्रांनो ठीक आहे दुसरं कोणतं असतं तर पटापट रूल्स घेतले असते पुढे गेला असतं पण मला तसं नाही करायचं आपल्याला नाव कमवायचंय कमॉन 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 शेवटी बघा एस दिसतोय का च्या शेवटी एस दिसत नाही म्हणजे कसा वर्बे प्लुरल वर्बे चला माझा शेवटचा प्रश्न मला सांगा वॉज सिंग्युलर का प्ल्युरल आहे वॉज डब्ल्यू एस वॉज सिंग्युलर एका प्ल्युरल कमऑन वॉज सिंग्युलर एका प्ल्युरल हो हे लेक्चर रेकॉर्ड राहणार शंभर टक्के मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हे लेक्चर रेकॉर्ड मध्ये राहणार युट्यूबवरती ठीक आहे चला वॉज सिंग्युलर का प्लुरल आहे च्या शेवटी फक्त एवढं बघायचं एस आलाय का एस आलाय म्हणजे कसा वर्बे सिंग्युलर वर्बे कसा वर्बे सिंग्युलर वर्बे आता हळूच शेवटचा प्रश्न विचारतो माझ्या मनातल्या मनात आला म्हणून मला सांगा आर सिंग्युलर वर्बे का प्ल्युरल वर्बे आर सिंग्युलर वर्बे का प्ल्युरल वर्बे कमॉन आर 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 सिंग्युलर एका प्लुरल ए मित्रांनो आर सिंग्युलर एका प्ल्युरल तर लक्षात ठेवायचं आरच्या शेवटी बघायचं एस आलाय का नाही आला म्हणजे हा कसा वर्बे प्लुरल वर्बे आहे चला तुम्ही ज्याप्रमाणे आन्सर केलेले त्याप्रमाणे मला कळलं तुमचे कन्सेप्ट क्लिअर झालेले आता मी एक पण सेकंद वायने घालवत आपण बघूया रूल नंबर वन चला जय जय रामकृष्ण हरी बघा मित्रांनो पहिला प्रश्न दिलाय माधुरी ठीक आहे माधुरी तुम्हाला माहिती आहे माधुरी कोण आहे कमेंट करून सांगा माधुरी कोण आहे रे ऑन माधुरी कोण आहे सांगा मित्रांनो व्हेरी गुड तर बघा माधुरी विल डैश गेट यू अव पेयर ऑफ जीन्स ऑन युअर बर्थडे वाक्य दिल ठीक है चला कमेंट सांगा मित्रांो कमेंट कर ऑप्शन घू ऑप्शन घू कम कम ऑन कमेंट ऑप्शन घू ए घू बी घू का सी घू का डी घूम बघा तुम्हाला असं एक सेंटेन्स दिलेलं असेल इकडे फिलिंग द ब्लँक्स दिलेले असेल तुम्हाला चार ऑप्शन मध्ये एक ऑप्शन निवडायचं आणि इथे टाकायचं तर मला पहिला तुम्ही सांगा मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो ए ग्यू बी ग्यू सी ग्यू का डी ग्यू चला 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 बरोबर सांगितलं कितवी जी एफ होती रे जी एफ बोलला पण कितवी जी एफ होती त्याने सांगितलं कमॉन चला सगळे म्हणतात ते सी घ्या कोण म्हणते डी घ्या चला यू दे यू दे यू दे पटावट 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 सी 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 डी ओके 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 आता लक्ष द्या मित्रांनो मॉडेल ऑक्झरी नावाचा प्रकार आहे इंग्लिशमध्ये कुठला प्रकारे मॉडेल ऑक्झिलरी नावाचा प्रकार इंग्लिशमध्ये मॉडेल ऑक्झिलरी म्हणजेच काय तर बघा कधी पण तुम्हाला इंग्लिशमध्ये शाल शूड कॅन कूड विल वुड मे माइट मस्ट ऑट टू नीट टू डेअर टू यूज टू हे टोटल किती रे तेरा जण आहेत किती कार्य करते तेरा ह्यांनाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं मॉडेल ऑक्झिलरी त्याला मी शॉर्टकटमध्ये म्हणतो एम ए काय म्हणतो एम ए एम म्हणजे मॉडेल ए म्हणजे ऑक्झिलरी एम म्हणजे मॉडेल ए म्हणजे ऑक्झिलरी कधी पण इंग्लिशमध्ये तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरी दिसला तर त्याच्या पुढे पाच हजार नाही पाच लाख टक्के फक्त काय घ्यायचं व्ही वन घ्यायचं वी वन घ्यायचं म्हणजे वर्बचा कुठला फॉर्म घ्यायचा वी वन म्हणजे वर्बचा पहिला फॉर्म मग अशी बघितला आपण वी वन वी टू वी थ्री वी फोर वी फाय जसं की परत एकदा सांगतो वी वन वी टू वी थ्री व्ही फोर आणि वी, वी फाईव्ह समजा मी इथे म्हटलं प्ले प्ले, प्ले कोण असणार व्ही वन प्लेचा वी टू काय असणार प्लेड बरोबर प्लेचा व्ही थ्री काय असणार प्लेड बरोबर प्लेचा व्ही फोर काय असणार प्लेईंग प्लेचा व्ही फाय काय असणार प्लेज बरोबर तुम्ही जर सगळ्यांच्या शेवटी बघितलं तर इकडे बघा प्ले प्लेला एसने लागलाय ला, ईडीने लागला काय नाही लागलाय तर हा नेहमी कुठे ठेवायचा मॉडेल लॉक्झरीच्या पुढे ठेवायचा म्हणजे तुम्हाला कधी पण बोलायचं असेल शाल शाल प्ले म्हणायचं काय म्हणायचं शाल प्ले म्हणायचं कधीच असं नाही म्हणायचं शाल प्लेज काय रे शाल प्लेज कारण की शालच्या पुढे प्लेस ठेवला की तुम्ही कोणाला ठेवताय व्ही फायला ठेवताय आणि आपल्याला माहिती आहे शालच्या पुढे मॉडेल ऑक्झिलिरी रे ना शाल शाल जर मॉडेल मॉडेल ऑक्झिलरी असेल तर त्याच्या पुढे वी वन ठेवायचा असतो व्ही फाय ठेवायचा नसतो कोण म्हणेल सर शालच्या पुढे माझ्या मनात आलं म्हणून मी इथे शालच्या पुढे प्लेईंग ठेवतो काय ठेवतो प्लेईंग ठेवतो अरे पण प्लेईंग ठेवलं तर प्लेईंग कोण आहे व्ही फोर आहे ना आपल्याला माहिती आहे मॉडेल ऑक्झिली शाल कोण आहे रे मॉडेल ऑक्झिलरी मॉडेल ऑक्सच्या पुढे फक्त कोण राहतो रे वी वन राहतो जर वी वन राहत असेल तर आपल्याला कोणाला ठेवावं लागेल फक्त प्लेला ठेवायचं ठीक आहे मग माधुरी विल गेट यू माधुरी विल डॅश यू अ न्यू पेअर ऑफ जीन्स ऑन युअर बर्थडे असं वाक्य दिलेलं आहे आता तुम्ही जर व्यवस्थित बघितलं इथे कोण दिसतंय तुम्हाला विल दिसते विल आहे रे मॉडेल ऑक्झिलरी विल आहे मॉडेल ऑक्झिलरी विल जर मॉडेल ऑक्झिलरी असेल तर त्याच्या पुढे आपल्याला काय ठेवायचं आहे वी वन ठेवायचं आहे काय ठेवायचं आहे वी वन ठेवायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की इथे चार्टमध्ये परत एकदा दाखवतो तुम्ही सांगा मला वी वन इल का वी टू इल का वी फाईव्ह समजा मी असं म्हटलं वी वन इथे म्हटलं वी टू वी थ्री वी फोर आणि वी फाय मी इथलं माहिती म्हटलं गेट गेटचा वी टू असतो गॉट इथे असतो गॉट इथे गेटिंग आणि इथे शॉर्टकटमध्ये लिहितो मी गेट्स तर मला सांगा व्हीलच्या पुढे मी गेट ठ्यू गॉट ट्यू गॉट ट्यू गेटिंग का गॉट्स गॉट कमेंट कमेंट करून सांगा काय ड्यू रे काय ठेऊ तर तुम्हाला पण माहिती ना काय ठेवा लागेल आपल्याला वी वन ठेवावं लागेल कारण की हा मॉडेल लक्झरी मॉडेलच्या पुढे कोण येतो वी वन येतो मग इथे काय ठेवायचं गेट ठेवायचं मग ऑप्शनमध्ये फक्त बघा गेट कुठे सी मध्ये तर करेक्ट ऑप्शन काय ना सील म्हणजे रूल नंबर वन आपल्याला काय सांगतो रूल नंबर वन आपल्याला हे सांगतो की मॉडेल लॉक्झरीच्या पुढे नेहमी काय घ्यायचं मॉडेल ऑक्झिलरीच्या पुढे नेहमी काय घ्यायचं वी वन हा आपला रूल नंबर वन होता कळलं का रे रूल नंबर वन काय सांगत होतं आपल्याला तर मॉडेल ऑक्झरी कधी पण दिसला की त्याच्या पुढे काय घ्यायचं वी वन घ्यायचं कळते का मित्रांनो कळते का मित्रांनो धन्यवाद 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 चला अशाच सगळ्या कन्सेप्ट आपल्याला बघायच्या आहेत ठीक आहे चला मी एक वाक्य देतो माझ्या मनाच्या समाधानासाठी मला सांगा बरोबर आहे का मी म्हटलं आय कॅन आय कॅन प्लेज क्रिकेट बरोबर आहे का चुकीचं सांगा मित्रांनो आय कॅन प्लेस क्रिकेट बरोबर का गॉटन गॉटन <coughs> हा तिसरा फॉर्म आहे काही ठिकाणी गेटचा गॉट करतात गॉटचा got गॉटन करतात काही ठिकाणी गॉटच करतात ठीक आहे चला हे बरोबर का चुकलंय आय कॅन प्लेस क्रिकेट बरोबर आहे का चुकलं रे आता बघा कॅन कोण आहे रे कॅन इथे बघा मॉडेल ऑक्झिलरी आपला रूल काय सांगतो मॉडेल ऑक्झिलरी दिसला की त्याच्या पुढे काय घ्यायचा वी वन घ्यायचा पण इथे प्लेज घेतलाय आहे प्लेज म्हणजे हा वी वन नाही हा कोणी आता व्हीफाय चालेल का नाही चालणार मग इथे आय कॅन प्ले करायचं काय करायचं आय कॅन प्ले क्रिकेट करायचं कळतं आहे का रे एकच नंबर कळतंय चला आता मला परमिशन द्या मी पुढच्या रूल्सकडे जाऊ का सेकंड रूल्सकडे जाऊ का सर गॉटन कोणता फॉर्म आहे गॉटन हा तिसरा फॉर्म आहे ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश असे दोन प्रकारची इंग्लिश आहे तर या दोन्ही इंग्लिशमध्ये काही ठिकाणी गॉड घेतात काही ठिकाणी गॉटन घेतात ठीक आहे चला जायचं पुढच्या प्रश्नाकडे <coughs> चला रूल नंबर वन बघितलं आपण तर मॉडेल लक्झरीच्या पुढे नेहमी काय येतं वी वन येतं मॉडेल लक्झरी कोण कोण आहेत तर हे वाले आहेत ठीक आहे चला स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना पाहिजे असेल तर युट्यूबचं स्क्रीनशॉट काढू शकता लेक्चर आवडलं ले तर लाईक करा मित्रांनो सुट्टी देऊ नका चला पुढचा प्रश्न दिलासा टॉम डॅश गेट द मेल लास्ट वीक मला फक्त कमेंट करून सांगा चार ऑप्शनपैकी कोणता ऑप्शन घेऊ पटापट पटापट सांगा कोणता घेऊ रे धन्यवाद भाऊ खतरनाक भाऊ धन्यवाद चला बोला ना तात्या काय घेऊ कोणतं घेऊ कसं घेऊ पहिलं घेऊ दुसरं घेऊ तिसरं घेऊ का चौथं घेऊ बोला 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 नात <coughs> करायचा नाद करा, करा पण वाया नाही जाऊ द्यायचं सर एकच सर पवन सर धन्यवाद भाऊ विषय का गणेश भाऊ हो शंभर टक्के पाहता येईल लेक्चर तुम्हाला पुन्हा पाता येईल पुन्हा पाता येईल टेन्शन नाही ठीक आहे इथे माझा नंबर देऊन ठेवतो मित्रांनो काही जरी प्रॉब्लेम आला तलडीचा अभ्यास करत असता स्टडी मटेरियल पाहिलं असेल तर डबल एट झिरो सिक्स झिरो थ्री टू नाईन फोर टू हा माझा नंबर आहे काही अडचण आली तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा आता आपण हा प्रश्न सॉल्व करू तुम्ही बऱ्याच जणांनी आन्सर केलेले आहे कोण म्हणता सी कोण म्हणता डी काय विषय बघूया ठीक आहे तर बघा मित्रांनो कधी पण वाक्य वाचत असताना पूर्ण वाचायचं जसं तुम्ही बघताना पूर्ण बघता ठीक आहे तुम्ही अर्धावट बघता का समजा साडेतीन मिनटाचा व्हिडिओ आहे तुम्ही अर्धा बघता का तुम्ही पूर्ण बघता बरोबर तसं वाक्य वाचत असताना पूर्ण बघायचं कुठेच थांबायचं नाही आता हे वाक्य स्टार्ट होतं इथे आणि संपतं इथे तर इथे संपतं ना इथे एक शब्द त्यांनी वापरला लास्ट वीक आता तुम्हाला या सेंटेन्समध्ये करायचं काय तर असं म्हटलेलं आहे टॉम डॅश द मेल लास्ट वीक इथे जो वर दिला त्याला इथे अशा पद्धतीने पुट करायचं आहे जेणेकरून वाक्य ग्रॅमॅटिकली बरोबर आलं पाहिजे ठीक आहे मग हे वाक्य ग्रॅमॅटिकली बरोबर येण्यासाठी काय करायचं लक्ष द्या तर बघा मित्रांनो असं म्हटलं जातं टाईम खराब असेल तर लोक पण कसे भेटतात खराब भेटतात ठीक आहे मग टाईम खराब लोक खराब बरोबर मग इंग्लिश पण हा रूल फॉलो करतो इंग्लिश मग असं म्हणतो की टाईम जर पास्ट असेल म्हणजे भूतकाळ असेल त्यावेळी तुम्ही वर म्हणजे क्रियापद पण काय घ्यायचं पास्ट घ्यायचं इंग्लिश परत सांगतो टाईम जर प्रेझेंट असेल त्यावेळी तुम्ही वर्ब पण कसा घ्यायचा प्रेझेंट घ्यायचा काय घ्यायचा रे प्रेझेंट घ्यायचा मग आपण बोलू ठीक आहे आता इथे म्हटले त्यांनी लास्ट वीक लास्ट वीक म्हणजे काय <clears throat> लास्ट वीक म्हणजे मागचा आठवडा मागचा आठवडा असेल तर इथे काय म्हणणार रे आपण मागचा आठवडा म्हणजे कुठला टाईम आहे हा वर्ब कसा आहे वर्ब आहे पास्टमधला सॉरी वर्ब नाही हा जो टायमिंग वर दिलेला आहे हा कसा आहे रे पास्टमधला आहे लास्ट वीक म्हणजे मागचा आठवडा मग जर तुमचा टाईम पास्ट असेल तर तुम्हाला वर्ब पण कसा घ्यावा लागेल पास्ट घ्यावं हो लागेल आता बघा चार ऑप्शनमध्ये पास्ट कुठे तर हा प्रेझेंट आहे हा व्ही थ्री आहे हा पण प्रेझेंट आहे हा बघा व्ही टू आहे व्ही टू म्हणजेच काय असतं रे सिम्पल पास्ट असतं काय असतं सिम्पल पास्ट असतं मग इथे काय घ्यायचं रे पास्टचा वर म्हणून इथे काय घ्यायचं गॉट काय म्हणायचं टॉम गॉट द मेल लास्ट वीक तर रूल नंबर काय रूल नंबर आपला दोन काय होता टाईम जर पास्ट असेल तर वर पण कसा घ्यायचा पास्ट हा आपला रूल नंबर टू होता चला पटापट पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो ठीक आहे लिहित बसू नका स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तसं पण लेक्चर यूट्यूबला राहणारच आहे कुठे जाणार नाहीये ठीक आहे चला मला परमिशन द्या पुढे जाण्याची मी पटापट पटापट पुढे जातो तुम्हाला बाकीचे रूल एक्सप्लेन करून सांगतो पी डी एफ पाहिलं असेल आकांक्षा जर कोणाला हे जी पी डी एफ पाहिजे असेल तर माझं इंग्लिश ट्वेंटी फोर ठीक आहे टेलिग्रामची लिंक दिलेली बघा खालती ठीक आहे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे इंग्लिश ट्वेंटी फोर हे चॅनेल फॉलो करा नाहीतर तर मगाशी नंबर दिला त्या नंबरला मेसेज करा मी तुम्हाला काय देतो मी तुम्हाला लिंक पाठवतो त्याच्यावर तुम्हाला पीडीएफ सेंड करतो ठीक आहे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा इंग्लिश ट्वेंटी फोर नावरचं काय रे आपलं ॲप आहे ठीक आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते फॉलो करा चला आता हे लेक्चर तसं पण राहणार आहे डिलीट नाही करणार मी इथे म्हटलेलं आहे आय विल नॉट बी एबल टू डॅश माय वर्क ऑन टाईम असं म्हटलेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला इथे मगा सारखंच करायचंय इथे एक वर दिलेला इकडे याला अशा पद्धतीने भरायचे बर की जेणेकरून वाक्य कसं झालं पाहिजे ग्रॅमॅटिकल बरोबर झालं पाहिजे त्यामध्ये एरर नाही आली पाहिजे तर मला सांगा कंप्लीटला इथे कोणत्या पद्धतीने टाकू की आन्सर बरोबर येईल चार ऑप्शनपैकी कुठला आन्सर येईल कमेंट करून सांगा पटापट बोला 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 पटापट पटापट रूल नंबर तीन बघतोय आपण ठीक आहे चला सांगा कोणतं टाकू रे बोला 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 एक <laughs> हो एकशे दीडशे प्लस झालेला आहे विषय का तुमचा तुमचा आशीर्वाद आहे मित्रांनो बाकी काही नाही तर बघा इकडे म्हटलंय आय विल नॉट बी ॲबल टू डॅश माय वर्क ऑन टाईम रूल नंबर तीन बघायचा आपल्याला तर रूल नंबर तीन असतो इन्फिनेटिव्हचा इन्फिनेटिव्ह काय सांगतो कधी पण वाक्यात तुम्हाला टू दिसला आणि त्याच्या पुढे तुम्हाला वी वन दिसला तर त्याला म्हणायचं इन्फिनेटिव्ह आणि लक्षात ठेवा टूच्या पुढे नेहमी काय येतं वी वनच येतो वी वन सोडून दुसरा कोणीच येत नाही फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं आय लाईक टू प्लेज मॅच आय लाईक टू प्ले मॅच किंवा मी असं म्हटलं आय लाईक टू प्ले फुटबॉल कोणता बॉल फुट बॉल तर मला कमेंट करून सांगा मित्रांनो हे वाक्य बरोबर आहे का तर नेहमी लक्षात ठेवा टू हा जो प्रेपोजिशन आहे ह्याच्या पुढे नेहमी तुम्हाला घ्यायचं असेल तर काय घ्यायचं व्ही वनच घ्यायचं ह्यांनी काय घेतलं प्लेस प्लेस कोण आहे रे व्ही फाईव्ह आहे ज्याच्या शेवटी असतो व्ही फाय असतो मग इथे प्लेज नाही घ्यायचा मित्रांनो इथे काय घ्यायचा प्ले घ्यायचा काय घ्यायचा प्ले म्हणजे प्ले कोण आहे प्ले हा वी वन आहे इन्फिनिटिव्ह काय सांगतो तर टूच्या पुढे नेहमी काय येणार वी वन येणार आता तुम्ही ह्या सेंटेन्सला जर व्यवस्थित बघितलं ह्या सेंटेन्सला तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इथे कोण आला रे टू आला आहे टू आला की तीन हजार टक्के पुढे कोण पाहिजे वी वन पाहिल फक्त ऑप्शनमध्ये बघा कोण वी वन आहे कम्प्लिटेड हा व्ही टू आहे कम्प्लिटिंग ज्याच्या शेवटी आय एन जी असतो तो कोण असतो व्ही फोर असतो ज्याच्या शेवटी ई एस लागलेला असतो तो कोण असतो रे व्ही फाय असतो आणि ज्याच्या शेवटी काहीच लागलेलं नसतं तो कोण असतो व्ही वन असतो म्हणजे आन्सर काय येणार तुमचा डी नंबर तर इथे काय पुट करायचं कम्प्लीट काय पुट करायचं कम्प्लीट तर वाक्य कसं होणार आय विल नॉट बी एबल टू कम्प्लीट माय वर्क ऑन टाईम म्हणजे आन्सर काय येणार आपलं डी नंबरचं येणार चला कळलं का रूल नंबर चार काय बघितला रूल नंबर तीन काय बघितला इन्फिनिटिव्हचा इन्फिनिटिव्ह मध्ये टू च्या पुढे नेहमी काय घ्यायचं वी वनच घ्यायचं ना वी टू वी थ्री वी फोर काहीच नाही घ्यायचं कळलं का चला 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 नमस्कार ॲग्रिकॉस दादा ॲग्रिकॉस अड्डा धन्यवाद भाऊ <laughs> चला चला आता मी मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या मी पुढे जातो थँक्यू थँक्यू चला चला ऑप्शन डी बरोबर सांगितलं तुम्ही इन्फिनिटिव्ह मीन्स टू प्लस बी वन योगेश इन्फिनिटिव्ह म्हणजे काय इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस बी वन हाच त्याचा अर्थ आहे चला आता रूल नंबर चार बघू तर तुमच्यासमोर प्रश्न आहे मला सांगा पटापट पत, ए बी सी डी काय घेऊ ऑन पोहे चहा फक्त घेणार का पोहे चहा शंभर टक्के होणार मी जवळजवळ आठ ते नऊ किलो पोहे घेऊन येणार आहे आठ ते नऊ किलो पोहे आणि वीस लिटर चहा एवढं घेऊन येणार आहे फक्त तुम्ही येताना बिस्किट घेऊन यायचं बिस्किट तुम्ही आणायचं चला डेली लाईव्ह असते का विकास जर तुमचा आशीर्वाद आणि तुमचा सपोर्ट असाच राहिला तर मी रोज लाईव्ह घेईन मी स्वतःचा स्टुडिओ पण टाकीन ठीक आहे फक्त तुमचा सपोर्ट राहू दे आणि हे लेक्चर जास्त जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा बस बाकी काय नको आहे हे जे मी पैसे नाही घेणार तुमच्याकडनं फक्त मला तुमच्याकडनं हे हवं आहे की याला पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण पसरवून टाका ठीक आहे म्हणजे तलाठीचा पेपर देणाऱ्या प्रत्येक बँकिंगचा पेपर देणाऱ्या प्रत्येक एम पी एस प्रत्येक देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडिओ बघितला पाहिजे अशा पद्धतीने याला व्हायरल करा ठीक आहे चला आता इथे म्हटलं आहे दे आर डॅश ऑन टूर ड्युरिंग समर वेकेशन असं म्हटलेलं आहे तर लक्षात ठेवा टू बीची रूप असतात इंग्लिशमध्ये काय असतात रे टू बीचं मग अशी म्हटलं होतं इंग्लिशमध्ये दोन जोड्या आहेत एक टू हॅव प्लस वी थ्री आणि एक टू बी प्लस वी फोर टू बी प्लस वी फोरची एक इंग्लिशमध्ये जोडी टू बीमध्ये कोण को येतं तर लक्षात ठेवा एक येतो एम एक येतो इज एक येतो आर ठीक आहे एक येतो वॉज एक येतो वेअर एक येतो शालबी एक येतो विल बी विल बी एक येतो बी एक येतो बीन एक येतो बिंग ठीक आहे हे कधी पण दिसले कोण कोण रे एम इज आर शाल शालबी विल बी आणि बी बीन बिंग हे तुम्हाला कधी पण दिसले तर यांना काय म्हणायचं तुम्ही टू बीची रूपं म्हणायची काय म्हणायची टू बी जी आपल्याला शाळेत काय शिकवले एम इज आर शाल बी विल बी यांना काय म्हणायचं टू बीची रूप पण थांबा बी बीन आणि बिंग हे पण टू बीचे रूप आहेत हे चेंज वाईसमध्ये कामाला येतात बी बिन आणि बिंग ठीक आहे तर बघा कधी पण टू बी दिसला की त्याच्या पुढे व्ही फोर आला पाहिजे व्ही फोर म्हणजेच काय ज्याच्या पण शेवटी आयन जी असतं त्याला म्हणायचं व्ही फोर जसं की असे वर्ब तुम्हाला दिसतात प्लेईंग बरोबर जसं की आस्किंग बरोबर जसं की ड्रिंकिंग हे जे वर्ब दिसतात ज्यांच्या शेवटी आय एन जी असतं त्यांना काय म्हणायचं त्यांना काय म्हणायचं मित्रांनो त्यांना म्हणायचं तुम्ही व्ही फोर म्हणायचं ठीक आहे जसं की टेलिंग बरोबर आय एन जी तर बघा मित्रांनो इकडे कोण आला रे आर आलाय आर कोण आहे टू बीच रूप आहे ना बघा ना इथे आर टू बीच्या फॅमिलीमधलं ना जर इथे टू बी आलेला असेल तर तीन हजार टक्के इथे कोणाला घ्यायचं तुम्ही इथे व्ही फोरला घ्यायचं ऑप्शनमध्ये फक्त वी फोर कुठे बघा इथे गोईंग दिसतंय वी फोर आहे तर आन्सर काय येणार सी नंबर तर इथे काय घ्यायचं रे गोईंग ठीक आहे मग रूल नंबर चार काय सांगतो आपल्याला टू बीच्या पुढे नेहमी काय घ्यायचं व्ही फोर घ्यायचं टू बीच्या पुढे नेहमी काय घ्यायचं वी फोर घ्यायचं कळत आहे का मित्रांनो पटापट पटापट चला स्क्रीनशॉट काढून घ्या मी स्क्रीनशॉट काढा असं का म्हणतोय तर आपल्याला चाळीस रूल अजून कम्प्लीट करायचे आत्ताशी चार झालेत पटापट आपल्याला पुढे जायचंय स्क्रीनशॉट काढून घ्या यूट्यूबचं लेक्चर आहे ॲपवर असतं तर काढता येत नाही पण युट्यूबमध्ये काढता येतं कमॉन 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 एकच नंबर सगळ्यांचा आन्सर बरोबर आलेला आहे विषय का आपण शिकवलंय म्हटल्यावर काय काहीच आड नाही चला आपलं जे जे झालंय सगळ्याशी रिलेटेड प्रश्न घेतलेले आहेत ठीक आहे चला आता आपण रूल नंबर पाच बघू ठीक आहे इथे म्हटलेलं आहे शी हॅज डॅश इन द बँक फॉर फायव्ह इयर्स असं म्हटलेलं आहे ठीक आहे आता इथे फिल इन द ब्लँक्स दिलेली आहे रूल नंबर पाच बघायचा आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे तिकडे मला फक्त कमेंट करून सांगा वर्क वर्क्स वर्क की वर्किंग कम ऑन वर्क वर्क्स वर्क की वर्किंग काय घेऊ पटापट काय घेऊ व्हेरी गुड व्हेरी गुड यू दे यू दे यू दे ठीक आहे आता जस परीक्षा जवळ येत राहील तुमची तस तस मी क्वेश्चन पेपर ॲनालिसिस पण चालू करणार आहे ठीक आहे आज मी जोक्स नाही मारता येते मला कारण की पूर्ण फोकस जे करायचे मला या कन्सेप्टला धरून करायचं आहे नंतर नंतर आपण जसे क्वेश्चन पेपर अॅनालिसिसचे लेक्चर घेऊ ते पूर्ण आपण जसे ऑफलाईन क्लासमध्ये घेतो त्या पद्धतीनेच घेणार आहे फुल जोकमध्ये घेणार आहे ठीक आहे असे जोक आत्तापर्यंत यूट्यूबला मा कोणीच मारले नसतील अशा जोकमध्ये घेणार आहे ठीक आहे चला आता इथे बघा काय दिलं आहे हॅच ठीक आहे इथे म्हटलं आहे फिलिन द म्लँक्स दिले तर लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये जशी टू बी प्लस वी फोरची जोडी असते तशी टू हॅव प्लस वी थ्रीची जोडी असते कोणाची जोडी असते टू हॅव प्लस वी थ्रीची जोडी असते मग टू हॅव प्लस वी थ्रीची जोडी इंग्लिशमध्ये असते टू हॅव टू हॅव म्हणजे कोण कोण असतं टू हॅवमध्ये कोण कोण असतं तर टू हॅवमध्ये असतं हॅव एक असतो हॅज एक असतो हॅड एक असतो शाल हॅव एक असतो विल हॅव हे सगळे कोण असतात इंग्लिशमधले टू हॅव असतात कोण असतात टू हॅव असतात तर लक्षात ठेवायचं हे कधी पण तुम्हाला दिसले तर यांना काय म्हणायचं टू हॅव आणि या सगळ्यांच्या पुढे काय घ्यायचं वर्फचा तिसरा फॉर्म घ्यायचा वर्पचा वर्प कुठला फॉर्म घ्यायचा तिसरा आता तुम्ही बघितला हॅज है, हॅज कोण आहे रे हॅज आहे टू हॅव है। जर हॅज हा टू हॅव असेल तर त्याच्या पुढे कोण येणार रे तिकडे पुढे व्ही थ्री येणार तर ऑप्शनमध्ये बघा व्ही थ्री कोण आहे हा जो आहे तो व्ही वन आहे हा जो आहे तो व्ही फा आहे ह्याच्या शेवटी आयन जी आलं म्हणजे हा कोण आहे व्ही फोर आहे मग राहिला ऑप्शन हा म्हणजे हा कोण असणार आहे वी थ्री करेक्ट ऑप्शन काय येणार तुमचं सी म्हणजे इथे काय पाहिलं होतं वर्क पाहिलं होतं रूल नंबर पाच काय सांगतो आपल्याला टू हॅवच्या पुढे नेहमी तुम्ही कोणाला घ्यायचं वी थ्रीला घ्यायचं टू हॅवच्या पुढे तुम्ही नेहमी कोणाला घ्यायचं वी थ्रीला घ्यायचं कळतंय का मित्रांनो कळतंय चला स्क्रीनशॉट काढून घ्या नाहीतर नंतर डिमात लेक्चर बघा आता फक्त कन्सेप्ट समजून घ्या नंतर निवांत लेक्चर बघा ह्याची नोट्स काढा आणि हे जे एकशे पंचवीस आहे त्यासाठी सेपरेट शंभर पाणी पन्नास पाणी वही करा त्यामध्ये व्यवस्थित लिहून घ्या पेपरमध्ये बघा म्हणजे जसं आलादीनचा चिरा चिराग घासला की जसं आलानीन बाहेर येतो तसं हे लेक्चर हे जे एकशे पंचवीस जर कन्फर्मली पूर्ण डोक्यात फिक्स ठेवले तर पेपरमध्ये तुम्हाला काय दिसणार आहे मिरॅकल्स दिसणार आहे ठीक आहे चला आता मी एक पाऊल पुढे जातो चला रूल नंबर सहा बघायचा आपल्याला तर मला सांगा काय आन्सर येईल आय हॅव नेवर डॅश टू पॅरिस टू व्हिजिट द आयफिल टॉवर मी पॅरिसला कधीच नाही गेलो काय बघायला टॉवर बघायला कुठला टॉवर आयफिल टॉवर तर मला सांगा हा बी इथे कोणत्या पद्धतीने भरू की जेणेकरून वाक्य ग्रॅमॅटिकली बरोबर येईल आणि तुम्हाला ऑप्शन दिलं आहे बी बीन बींग हॅड बीन, बीन, बीन. ठीक आहे चला प्रश्नांच्या माध्यमातून आपण रूल समजून घेतोय मित्रांनो मी डायरेक्ट रूल सांगितले असते ना तुम्ही म्हटले असते सर बास 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 सर तुम्ही घरी जावा तुम्ही जेवण करा आणि तुम्ही झोपा परत युट्यूबला दिसू नका असे म्हटले असते पण तुम्हाला माध्यमातून समजवलं ना तर पटापट समजतं चला पटापट सांगा मित्रांनो काय घ्यायचं ऑन एक पाऊल प्रगतीच्या पुढे आहे का कम ऑन कम ऑन काय बी हॅड बीन घेऊ काय घेऊ पटापट पटापट बोला मित्रांनो <coughs> पटापट बोला तर लक्षात ठेवा मित्रांनो वर्डचे पाच प्रकार केले म्हणून म्हटलं पहिला बेसिक मी क्लिअर करतो ना ते ह्यासाठी कारण की हा चार्ट आपल्याला इंग्लिश म्हटलं की हा चार्ट कामालाच येणार आहे तर लक्षात ठेवा बी असतो ना तो व्ही वन असतो बीचा वी टू असतो वॉज किंवा बीन असतो लक्षात ठेवायचं व्ही वी टू दोन असतात एक वॉज असतो एक बीन असतो थँक्यू बीन असतो चालेल ठीक आहे व्ही थ्री जो असतो बीनच असतो लक्षात ठेवायचं या बीचा वी, वी, बी वी फोर जो असतो तो बिंग असतो काय असतो बिंग असतो आणि व्ही फाय काय असतो तर घंटा काहीच नसतं काय असतं रे काहीच नसतं तर बी चा व्ही फाय काहीच नसतो लक्षात ठेवाय मग बी हा वी वन असतो वी थ्री बी नसतो किंवा वॉज असतो वी थ्री बी नसतो बी चा वी फोर बिंग असतो वी फाय काहीच नसतो काय असतो रे काहीच नसतो मग आत्ताच म्हटलं की हॅव हॅव आत्ताच म्हटलं ना हॅवच्या पुढे आपल्याला नेहमी काय घ्यायचं असतं वी थ्री घ्यायचा असतो मग इथे बघा हॅव आलेला आहे हॅव नंतर नेवर नेवर हा ॲडव्हर बे त्याला स्किप करा त्याच्यावर हात ठेवा जर इथे हॅव आलेला आहे टू हॅव आलेला आहे तर इकडे शंभर टक्के कोण पाहिलं होतं रे वी थ्री पाहिलं होतं तर वी थ्री कोण आहे वी थ्री बीन आहे ना तर ऑप्शनमध्ये बघा बीन कुठे बीमध्ये तर ऑप्शन काय येणार तुमचं बी काय येणार रे बीन बी ऑप्शन करेक्ट आहे बीन घ्यायचं तिकडे कारण की हॅव आलेलं आहे हॅवच्या पुढे आपण काय घेतो व्ही थ्री घेतो तर काय घ्यायचं रे बीन घ्यायचं कळतंय का मित्रांनो कळतंय चला 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 बिन काय घेतलं कळलं का बिन घेतलं कारण की तो वित्री होता आणि रूल नंबर सहा काय सांगतो आपल्याला टू हॅवच्या पुढे वित्री होतो हा रूल आपण आधी पण बघितला होता पण आपण हे बघितलं होतं का रे बी बीन बिंग नाही बघितलं कळलं का <coughs> उद्या नक्की पुढच्या लेक्चरला मला वाटतं साडेतीनशे चारशे पर्यंत नक्की जातील शंभर टक्के आता आपण याला अजून व्हायरल पण करणार आहे ना विषय का पूर्ण ताकद लावणार आहे आपण चला आता जाऊया पुढे इथे म्हटलं दे डॅश द बस टू वर्क एट ॲट एट ओ क्लॉक एव्हरी डे असं म्हटलेलं आहे ठीक आहे मला सांगा इथे कोणता वर्क घेऊ कॅच कॅचेस कॉट हॅव कॉट काय घेऊ कमेंट करून सांगा कोणता घेऊ रूल नंबर सात आहे आपला इथे ह्या ठिकाणी कोणता ऑप्शन टाकू आणि परीक्षेला तुम्ही जर हे एकशे पंचवीस बघून नाही गेले तर समजायचं खूप प्रॉब्लेम होणार आहे ठीक आहे आणि आत्ता जो पेपर आहे हा पेपर सगळेच देणार आहे यू पी सीचे पण देणार आहे एम पी सीचे पण देणारे सरसेवेचे पण देणारे बँकिंगची पण देणार आहे परवा बँकिंगचा एक मुलगा भेटला सर मला तलाठीचा फॉर्म भरायचा आहे कोणत्या जिल्ह्यातून भरू म्हटलं भावा तू बँकिंगचा अभ्यास करतो आहे तू कर ना तू पण देणार आहे काय तो बला हो मी पण देणार आहे मग मी सांगितलं के पी सरांना फोन करा म्हटलं के पी सर सांगतील तुम्हाला तर मग कॉम्पिटिशन फुल हाय आहे मित्रांनो तर इंग्लिश तुम्हाला वाचवणार आहे आणि त्यामध्ये हे जे रूल्स आहेत हे तुमच्यासाठी पॅनासी आहे म्हणजे काय रे हे रूल्स तुमच्यासाठी रामबाण औषध आहे चला काय येणार बी येणार आता लक्षात ठेवा इथे काय म्हटलंय <coughs> इथे म्हटलंय दे डॅश द बस टू वर्क ॲट एट ओ क्लॉक एव्हरी डे असं म्हटलेलं आहे ठीक आहे तर एट ओ क्लॉक एव्हरी डे तर इथे त्यांनी वापर केला एका शब्दाचा एव्हरी डे एव्हरी डे म्हणजे रोज रोज बघा मित्रांनो जेव्हा पण एखादी ऍक्शन रोज घडत घडत असेल एखादी ऍक्शन जेव्हा रोज घडत असेल रेग्युलर घडत असेल म्हणजे आज सकाळी सात वाजता दूधवाला आला तर उद्या सकाळी तो परत सात वाजता दूधवाला येत असेल परत संध्याकाळी दूधवाला परत संध्याकाळी हारवाला आला बरोबर साडेसात वाजता पाववाला आला बरोबर मग हा आला तो आला रिक्षावाला आला डब्बावाला आला असे जर येत असतील आणि बरोबर त्यांचा टायमिंग जर फिक्स असेल तर त्याला आपण काय म्हणतो रि रिपीटेड ॲक्शन त्याला काय म्हणतो आपण रेग्युलर ॲक्शन म्हणतो काय म्हणतो रेग्युलर ॲक्शन जेव्हा आपण इंग्लिशमध्ये एखादी ॲक्शन रेग्युलर होत असेल त्यावेळी आपण तिकडे एकच टेन्स वापरू शकतो तो म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स कुठला टेन्स वापरायचा सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचं सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटलं तर डोळ्यासमोर आले पाहिजे वी वन आणि कोण आलं वी फाय हे दोन वर्ब आले पाहिजे तर इथे म्हटलं दे ठीक आहे मग म्हटलं तुम्हाला सब्जेक्ट किती आहे तरी दोन प्रकारचे एक सिंग्युलर एक प्लुरल मग दे हा कसा सब्जेक्ट आहे प्ल्युरल सब्जेक्ट आहे मग दे हा प्ल्युरल सब्जेक्ट असेल तर देच्या पुढे आपल्याला वर्ब पण कसा ठेवायचा प्लुरल मग म्हटलं व्ही वन कसा असतो प्लुरल वर्ब असतो व्ही फाय कसा असतो वी फाय हा सिंग्युलर वर्ब असतो ठीक आहे वी वन जर प्लुरल वर्ब असेल सॉरी दे हा प्लुरल सब्जेक्ट असेल तर त्याच्या पुढे वर्ब पण कुठला ठेवायचा आपल्याला प्ल्युरल म्हणजेच कोण ठेवायचं आहे वी वन ठेवायचं आहे कारण की वी वन कसं असतो प्ल्युरल मग मा मला फक्त ऑप्शनमध्ये एवढं सांगा की कोणता वर्ब हा प्ल्युरल आहे कमॉन कोणता वर्ब प्ल्युअरल आहे कमेंट करून सांगा मित्रांनो <coughs> <coughs> कोणता वर्ब प्ल्युअरल आहे तर तीन हजार टक्के बी प्ल्युरल आहे कारण की त्या शेवटी हो, एस लागलेलाच नाही आहे ना मग काय आलं रे कॅच सी टी सी एच करेक्ट ऑप्शन काय ना कॅच मग आपला रूल नंबर सात काय सांगतो रे सिम्पल प्रेझेंटमध्ये कुठली ॲक्शन असेल रेग्युलर ॲक्शन असेल रेग्युलर ॲक्शन असेल रेग्युलर ॲक्शन असेल त्यावेळी आपल्याला कोणता टेन्स वापरायचा आहे सिंपल प्रेझेंट म्हणजे वी वन आणि वी फाय वापरायचा आहे हा आपला रूल नंबर सात ठीक आहे चला आय होप तुम्हाला समजतंय चांगलं ठीक आहे आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर हा राहिला द प्लॅनेट्स डॅश अराउंड द सन असं म्हटलेलं आहे द प्लॅने डॅश अराऊंड द सन चार ऑप्शन दिलेले आहेत ए बी सी डी कमेंट करून सांगा काहील आन्सर कमेंट करून सांगा काय आन्सर येईल मित्रांनो बिंदास सांगा मी तेच आहे व्हेरी गुड व्हेरी गुड एकच नंबर काय ना रे इकडे म्हटलंय मित्रांनो असं म्हटलंय द प्लॅनेट डॅश अराऊंड द सन तुम्ही बघितलं पृथ्वी ही स्वतःभोवती पण फिरते पृथ्वी ही सूर्याभोवती पण फिरते बरोबर मग जी गोष्ट युनिव्हर्सल ट्रूथ आहे जसं की सूर्य हा पूर्वेला उघडतो पश्चिमेला मावळतो ठीक आहे या जगात आईपेक्षा जास्त प्रेम कोणी शक, करू शकत नाही बरोबर ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत रे ह्या सगळ्या गोष्टी या युनिव्हर्सल ट्रूथ आहेत बरोबर सूर्य पृथ्वीभोवती फिरतो बरोबर पाणी उंचावरनं उतारावर काय होतं रे घरघळ देतं हे पण युनिव्हर्सल ट्रूथ आहे ऑक्सिजनचा ॲटम तुम्ही हायड्रोजन वॉटर मोलेक्कूल बघितलं त्यात दोन हायड्रोजन एक ऑक्सिजनचा ॲटम असतो त्याला आपण एस टू म्हणतो मग हे जे युनिव्हर्सल ट्रूथ आहेत काय रे युनिव्हर्सल युनिव्हर्सल ट्रूथ टी आर यू टी एच ट्रूथ आहेत किंवा जे पण सायंटिफिक ट्रूथ असतील ट्रूथ असतील काय असतील ट्रूथ असतील जे पण सायंटिफिक ट्रूथ असतील त्यांच्यासाठी पण आपण कोणता टेन्स वापरायचा व्ही वन आणि व्ही फाय वापरायचा म्हणजेच काय वापरायचा सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरायचा काय वापरायचा सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरायचा मग इथे काय म्हटले बघा द प्लॅनेट्स डॅश अराउंड द सन प्लॅनेट जे आहेत जे ग्रह आहेत ते सूर्याभोवती फिरतात आहे म्हणजे हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे ना रे हे जागतिक सत्य आहे ना हे पूर्ण विश्वातलं विश्व वैश्विक सत्य आहे जर वैश्विक सत्य असेल तर आपल्याला काय घ्यावं लागेल वी वन आणि वी फाय आता यांनी इथे प्लॅनेट्स म्हटलेले एस लावलेलं आहे म्हणजे तुमचा जो सब्जेक्ट आहे तो कसा रे प्लुरल आहे तर पुढे येणारा वर पण आपल्याला प्लुरल घ्यावं लागणार आहे प्ल्युरल कोण आहे वी वन आहे तर मला एवढं सांगा की चार ऑप्शनमध्ये वी वन कुठे दिसतंय तुम्हाला तर इथे बघा एस लागलेला नाही आहे हा कोण आहे वी वन आहे तर इथे काय घ्यायचं रिवॉल्व रिवॉल्व घ्यायचं म्हणजेच द प्लॅनेट्स रिव्हॉल्व्ह अराउंड द सन हे वाक्य कसे रे बरोबर आहे कसं रे बरोबर आहे मग रूल नंबर आठ काय आपला की युनिव्हर्सल ट्रूथ असेल किंवा सायंटिफिक ट्रूथ असेल तर त्यासाठी आपल्याला काय घ्यायचं असतो बी वन आणि वी फायच घ्यायचा असतो हा रूल नंबर आपला कितवा आहे रे रूल नंबर आठवा कळते का मित्रांनो नमस्कार नमस्कार कबीर सर थँक यू चला बोला काय घेणार रे रूल नंबर आठ चला चला आता जाऊया आपण पुढे पुढे काय दिसतंय बघा आपल्याला रूल नंबर नऊ काय म्हटलंय बघा वॉटर डॅश ॲट हंड्रेड डिग्री सेल्सिअस असं वाक्य दिलेलं आहे वॉटर डॅश ॲट हंड्रेड डिग्री सेल्सिअस जर तुम्ही पाणी बघितलं पाणी रूममध्ये उकळवा पाणी गच्चीवर उकळवा पाणी जमिनीवर उकळवा पाणी तुम्ही जर कुठल्या घाटात उकळवलं तर ते पाणी हे शंभर डिग्री सेल्सिअसलाच उकळणार आहे असं नाही होणार की घरात अठ्ठ्याण्णव डिग्री सेल्सिअसला उकळलं घाटामध्ये शंभर डिग्री सेल्सिअसला किंवा इकडे तिकडे गेलं तर पाण्याचं उकळण्याचं टेम्परेचर बदलेल असं नाही तर पाणी कुठेही घेऊन जा शंभर डिग्री सेल्सिअसलाच पाणी उकळणार आहे मग जेव्हा पाणी हे शंभर डिग्री सेल्सिअसला उकळणार आहे तर हे कसं सत्तेर आहे हे सायंटिफिक ट्रूथ आहे कसं ट्रूथ आहे सायंटिफिक ट्रूथ आहे कसं ट्रूथ आहे सायंटिफिक ट्रूथ आहे आणि सायंटिफिक ट्रूथ असेल तर कोणता टेन्स वापरायचा आत्ताच म्हटलं काय वापरायचं वी वन आणि व्ही फाय वापरायचं आता इथे काय म्हटलेलं आहे वॉटर वॉटर कसं नावने मटेरियल नावने मटेरियल नाव नेहमी सिंग्युलर कन्सिडर करायचे मग वॉटर जर सिंग्युलर असेल तर त्याच्या पुढे वर्ब पण कसा घ्यायचा सिंग्युलर सिंग्युलर म्हटल्यावर आपल्याला काय घ्यावं लागेल व्ही फाय घ्यावं लागेल वी फाय म्हणजे ज्या वर्बच्या शेवटी एस असेल तो घ्यावा लागेल मग इथे बघा कोणाच्या शेवटी एस आहे इथे बॉईल हा वी वन आहे बॉईल्ड हा व्ही टू आहे बॉईल्स हा व्ही फाय बॉईलिंग हा आहे रे वी फोर आहे मग काय घेणार रे आपण वी फाय म्हणजे इथे काय घ्यायचं बॉईल्स घ्यायचं मग वॉटर बॉईल्स ॲट हंड्रेड डिग्री सेल्सिअस कळतंय का मित्रांनो मित्रांनो कळतंय का व्हेरी गुड क्या आहे एकच नंबर चला चला सगळ्यांचं धन्यवाद मनापासून बघा मित्रांनो तुम मला एक मला तुम मी मगातपासून ना जवळजवळ अर्धा तास झालं पाणी नाही पिलं मला ताण लागली तरी पण मी शिकवते मी तळमळ का करते माहिती का कारण की समोर ना तळमळ करणारे विद्यार्थी आहेत तुमच्यामध्ये तळमळ करताय ना तुम्ही तुमच्यामध्ये तळमळ आहे म्हणून मला इकडे त्रास नाही होते जर तुमच्यामध्ये तळमळ नसती ना तर मी पाच मिनटं आधीच बाहेर गेलो असतो पाणी प्यायला ठीक आहे तर तुमच्यामध्ये तळमळे तर त्या गोष्टीला मी रिस्पेक्ट करतो थँक्यू सो मच so लेक्चर फक्त शेवटपर्यंत बघा आत्ता दहावा रूल घेतो आहे तीस रूल पटापट होऊन जातील तुम्हाला समजणार पण नाही फक्त काय करा कंटिन्यू राहा यासोबत ठीक आहे चला आता रूल नंबर आपण काय बघूया नेक्स्ट बघूया जॉन डॅश ॲट एव्हरीथिंग असं म्हटलेलं आहे ठीक आहे जॉन डॅश ॲट एव्हरीथिंग थँक्यू थँक्यू दिव्या मॅडम सगळ्यांना थँक्यू स्वराज वैभव रामेश्वर भाऊ अमोल चला निखिल भाऊ नमस्कार चला महेश येऊ द्या येऊ द्या मित्रांनो येऊ द्या येऊ द्या चला मला सांगा जॉन डॅश ऍट एव्हरीथिंग रूल नंबर दहावा बघायचा आपल्याला कमेंट करून सांगा काय येणार रे घेतो घेतो पाणी पिऊन घेतो तुम्ही सांगा विंदास काय घेऊ काय घेऊ काय घेऊ तर इथे बघा इथे जॉन आलेला जॉन कसा सब्जेक्ट आहे सिंग्युलर सब्जेक्ट आहे ना हा जॉन तोच मित्रांनो जो मी तुम्हाला वर्गात सांगत असतो जो जॉनी जॉनी यस पापा मधला बरोबर तो जॉन आधी कोण होता आपल्याला त्यांनी लहानपणी त्रास दिला जॉनी जॉनी पाहुणे आले की मला लावायचे बोल जॉनी जॉनी यस पापा जॉनी जॉनी यस पापा पण त्याने आपल्याला मोठं झाल्यावर त्यांनी खूप सपोर्ट केला तोच टकलू जॉन जो ॲस्ट्रॉनॉट आहे जो कोण आहे रे ॲस्ट्रॉनॉट आहे जो टीचर आहे जो डॉक्टर आहे जो प्लंबर आहे तोच जॉन आहे मग इथे जॉन कसा आहे रे सिंग्युलर आहे तर त्याच्या पुढे येणारा वर पण कसा पाहिजे सिंग्युलर कारण की सब्जेक्टवर अग्रिमेट काय सांगतो सब्जेक्ट सिंग्युलर तर वर पण कसा घ्यायचा सिंग्युलर सब्जेक्ट प्लुरल तर वर्क पण कसा घ्यायचा प्लुरल मग जॉन सिंग्युलर आहे तर पुढे वर्क सिंग्युलर घ्यायचा सिंग्युलर वर्क कोण असतो रे वी फाईव्ह असतो ज्याच्या शेवटी एस बघा कोणाच्या शेवटी एस ह्याच्या शेवटी एस ए मग याला घ्यायचा आणि इकडे आपटायचं कसं आपटायचं उचलून आपटायचं मग इथे काय दिसणार रे लाफ्स मग जॉन लाफ्स ॲट एव्हरीथिंग हे वाक्य कसं आहे रे बरोबर आहे कळलं का अरे लाखो में एक पवन सर धन्यवाद माधवी मॅडम सगळ्यांना धन्यवाद चला ऑलराउंडर जॉन ठीक आहे थँक यू म्हणा जॉनला जॉन आणि सविता स्तंभ आहेत चला आता जाऊया एक पाऊल पुढे एक पाऊल समृद्धीच्या दिशेने मग समृद्धीकडे जात असताना आपल्याला रूल नंबर रूल नंबर धावा काय होता रे रूल नंबर धावा हा होता की सब्जेक्ट हा जर सिंग्युलर असेल तर तुम्हाला वर्क पण काय घ्यायचं आहे सिंग्युलरच घ्यायचा आहे काय घ्यायचं आहे सिंग्युलर आणि सब्जेक्ट हा प्लुरल असेल तर वर पण काय घ्यायचा प्ल्युरल ठीक आहे चला आता जाऊया आपण एक पाऊल पुढे एक पाऊल पुढे गेल्यावर काय दिसतं बघा माय फ्रेंड्स डॅश द गिटार कमेंट करून सांगा प्ले प्ले प्लेइंग, प्लेड काय यू आन्सर सांगा कमॉन काय यू रे काय यू लाख लाखो की धडकन पोहोन सर धन्यवाद भाऊ ऑन सांगा काय घेऊ रे <coughs> तर इथे माय फ्रेंड्स म्हटलेले माय फ्रेंड्स म्हणजे एस लावलेला आहे म्हणजे सब्जेक्ट असा आहे प्ल्युरल आहे पुढे वर पण कसा घ्यावा लागणार प्लुरल बरोबर मग एवढं बघा की प्ल्युरल मध्ये कोण येतं प्लुरल मध्ये वीवन येतो एवढंच बघायचं की खाली दिलेल्या सब्जेक्ट मध्ये प्लुरल कोण आहे प्ले वी वन एवन कसा असतो प्ल्युरल प्लेज व्ही फाय आहे व्ही फाय कसा असतो सिंग्युलर नाही एनार प्ले इज प्लेइंग म्हटलेलं आहे इज प्लेइंग कसा वर्बे सिंग्युलर वर्बे इथे हॅज प्लेड म्हटलेलं आहे प्लेड पण कसं आहे रे सिंग्युलर आपल्याला पाहिले प्ल्युरल मग प्लुरल, प्लुरल कोणी ए तर इथे काय टाकायचं प्ले म्हणजेच पाचवा रूल नंबर अकरा काय सांगतो सब्जेक्ट प्ल्युरल असेल त्यावेळी वर्ब काय घ्यायचा आपण प्ल्युरल घ्यायचा काय घ्यायचा रे प्लुरल घ्यायचा सब्जेक्ट प्लुरल वर प्लुरल सब्जेक्ट प्लुरल वर पण प्लुरल घेतला आहे कर का रे चला चला चला, चला बरोबर आहे प्ले प्ले पी एल ए वाय ठीक आहे चला आता जाऊया आपण एक पॉल पुढे रूल नंबर बारा इथे म्हटलेले राज ॲज वेल एज हिज फ्रेंड्स डॅश टू पॅरिस असं म्हटलेलं ठीक आहे चला पुढे पुढे खूप जबरदस्त कन्सेप्ट आहे ठीक आहे कंटिन्यू कंटिन्यू बघा बघा आता पट बाराला पोचलो आपण पटापट चाळीसला पोचू रवींद्र भाऊ क्या बात आहे धन्यवाद ओनली तर उद्या पोहे चहा फिक्स ना शंभर टक्के नेचर्स विषय आहे का ओनली ऑर्गन सॉन्ग्स धन्यवाद धन्यवाद येऊ दे येऊ दे येऊ दे न माल ए पवन सर <laughs> पवन सर हेड्स गिटार खरे गिटारने गे, गे, गे गे माझी म्हणजे गिटारने माझी वाजवली चला येऊ दे येऊ दे आता इकडे लक्ष द्या आता इथे आलाय ॲज वेल ॲज एज वेल ॲज कोण आहे रे कंजंक्शन आहे कंजंक्शन म्हणजे सी मी क्लासमध्ये तुम्हाला सांगत असतो सी फॉर सॉरी सी फॉर कंजंक्शन मग कंजंक्शनचं काम असतं दोन सब्जेक्टला जोडणं इथे पहिला सब्जेक्ट जोडला राज दुसरा सब्जेक्ट जोडला हिज फ्रेंड्स राज कुठला सब्जेक्ट आहे फर्स्ट सब्जेक्ट आहे कसा येतो सिंग्युलर आहे हिज फ्रेंड्स कुठला सब्जेक्ट आहे सेकंड सब्जेक्ट आहे कसा येतो प्ल्युरल आहे नेहमी लक्षात ठेवा कधी पण वाक्यात ॲज वेल एज दिसलं तर पहिल्या सब्जेक्टनुसार आपल्याला वर्क घ्यावा लागतो आता इथे पहिला सब्जेक्ट सिंग्युलर आहे ते पुढे येणार वर्क पण कसा घ्यायचा आपल्याला सिंग्युलर घ्यायचा आहे कसा घ्यायचा आहे सिंग्युलर घ्यायचा आहे मग एवढंच बघा की चार ऑप्शनमध्ये सिंग्युलर कोण आहे तर हॅव गॉन हा प्लुरल वर्ब आहे कारण की हॅव आलेला आहे हॅज गॉन हॅज कसा असतो रे सिंग्युलर आहे इथे आर गोईंग आलेलं आहे आर कसा असतो प्लुरल वर्ब असतो गॉन हा व्ही थ्री आहे ठीक आहे हा सिंग्युलर पण नाही प्ल्युरल पण नाही कोणच नाही हा वी थ्री आहे मग आता आपल्याला बघायचं सिंग्युलर कोण आहे तर बी सिंग्युलर आहे तर इथे राज ॲज वेल ॲज हिज फ्रेंड्स काय म्हणणार रे हॅज गॉन काय रे हॅज गॉन टू पॅरिस मग रूल नंबर तेरा काय असणार आपला ॲज वेल ॲज आला काय रे ॲज वेल ॲज दिसला तर फर्स्ट सब्जेक्टनुसार काय घ्यायचं तर फर्स्ट सब्जेक्टनुसार काय घ्यायचं रे वर्ब घ्यायचा फर्स्ट सब्जेक्टनुसार काय घ्यायचा वर्ब घ्यायचा वर्ब घ्या ठीक आहे फर्स्ट सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब सिंग्युलर फर्स्ट सब्जेक्ट प्लुरल वर्ब पण काय घ्यायचा प्लुरल घ्यायचा कळते का रे मित्रांनो यू दे यू दे यू दे मित्रांनो येऊ दे चला 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 पटापट पटापट पटा, मित्रांनो आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मला सांगा काय येणार आयदर द गर्ल्स ऑर द बॉय डॅश द प्रोजेक्ट असे प्रश्न सेम तुम्हाला परीक्षेमध्ये दिसणार आहे मित्रांनो ठीक आहे चला बोला काय येणार रे आयदर द गर्ल्स ऑर द चला 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 काय म्हणते आयदर द गर्ल्स ऑर द बॉय डॅश द प्रोजेक्ट म्हटलेले मला कमेंट करून सांगा काय ए बी सी डी काय आन्सर येईल कम कम ऑन ऑन कम ऑन काय येणार रे ए बी सी डी काय आन्सर येणार यू 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 दे 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 काय येणार रे सी 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 आता बघा इकडे कंजंक्शन कोण आला ऑर आला ऑर हा फर्स्ट सब्जेक्ट आहे फर्स्ट सब्जेक्ट गर्ल्स म्हटलंय म्हणजे कसा सब्जेक्ट आहे प्ल्युरल इथे द बॉय म्हटलाय हा कुठला सब्जेक्ट आहे सेकंड बॉय एसने लावलाय म्हणजे कसा आहे रे सिंग्युलर तर लक्षात ठेवा आयदर ऑर असं वाक्यामध्ये दिसलं तर आयदर ऑर हा पण कंजंक्शन आहे दोन सब्जेक्टला जोडतो द गर्ल्स हा पहिला सब्जेक्ट आहे द बॉय हा दुसरा सब्जेक्ट आहे तर आयदर ऑर वाक्यताला तर सेकंड सब्जेक्टनुसार तुम्हाला काय घ्यायचा असतो वर्क घ्यायचा असतो सेकंड सब्जेक्ट सिंग्युलर आहे तर इथे वर्क कसा घ्यायचा आहे तुम्हाला सिंग्युलर घ्यायचा आहे ऑप्शनमध्ये बघा सिंग्युलर कोण आहे तर हॅव कम्प्लिटेड हा पनने, पनने, कसा वर्बे प्ल्युरल शाल कम्प्लीट्स हा प्ल्युरल पण नाही सिंग्युलर पण नाही हा कसा वर्बे न्यूट्रल हॅज कम्प्लिटेड हा कसा वर्बे सिंग्युलर इथे कम्प्लीट म्हटलेलं आहे हा वन आहे वन कसा असतो प्ल्युरल मग सिंग्युलर कोण आहे सी नंबरचं टाका हॅज कम्प्लिटेड काय येणार इकडे आन्सर हॅज कम्प्लीटेड आन्सर काय येणार हॅज कम्प्लिटेड मग वाक्य कसं येणार आयदर द गर्ल्स ऑर द बॉय हॅज कम्प्लिटेड द प्रोजेक्ट म्हणजे करेक्ट आन्सर काय येणार सी नंबर मग आपला रूल नंबर तेरा काय सांगतो जेव्हा पण लक्ष ठेवा जेव्हा पण आयदर ऑर आलं तर सेकंड सब्जेक्टनुसार आपल्याला काय घ्यायचा असतो वर्ब घ्यायचा असतो काय घ्यायचा असतो वर्ब घ्यायचा असतो सेकंड सब्जेक्ट सिंग्युलर वर्ब सिंग्युलर सेकंड सब्जेक्ट प्लुरल वर पण काय घ्यायचा प्ल्युरल घ्यायचा व्हेरी गुड एकच नंबर क्लॅप क्लॅप फॉर यू कम ऑन जबरदस्त चला आता आपण जाऊया रूल नंबर चौदाकडे चौदा ठीक आहे चौदा इथे म्हटलं द प्राईस ऑफ गोल्ड डॅश थ्रू द रूफ इन द लास्ट टू वीक्स रिकाम्या अगदी चार ऑप्शनपैकी एक टाकायचं आहे कमेंट करून सांगा कोणता टाकू ऑन कमेंट करून सांगा कोणता टाकू तेच तेच तीच कन्सेप्ट दांडा मारायचा आणि मागे त्याच्या बघायचं सब्जेक्ट सापडून जाईल तुम्हाला कमावून सांगा काय ना व्हेरी गुड क्या वाटे क्या वाटे बरोबर सांगितलं तर काय येणार आहे द प्राइस म्हटलेले मित्रांनो काय म्हटलेले द प्राइस म्हटलेले बरोबर इथे म्हटलेले त्यांनी द प्राइस असं म्हटलेले द प्राइस ऑफ गोल्ड नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो क्रियापदाच्या आधी तुम्हाला असा सब्जेक्ट दिसला तर पहिला प्रेपोजिशन बघायचा प्रेपोजिशन म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ऑफ इन बाय इन टू फ्रॉम अबाव हे सगळे कोण असतात ते प्रिपोजिशन असे प्रिपोजिशन तुम्हाला दिसले तर पहिल्या प्रिपोजिशनला वाक्य ब्रेक करायचं त्याच्या मागे बघायचं तर इथे बघा द प्राईस ऑफ गोल्ड एवढे सब एवढे शब्द आलेले आहेत मग यापैकी नेमकी सब्जेक्ट कुठला आहे जेव्हा तुम्हाला शोधायचं असेल त्यावेळी पहिल्या प्रिपोजिशनला वाक्य तोडायचं त्याच्या मागे बघायचं त्या मागे बघितल्यावर तुम्हाला इथे द प्राईज दिसेल प्राईज तुमचा काय आहे सब्जेक्ट आहे गोल्ड सब्जेक्ट नाही आहे गोल्डला सब्जेक्ट समजायचं नाही प्रेपोजिशनच्या आधी सब्जेक्ट असतो द प्राईज द प्राईज म्हटलं का द प्राईसेस म्हटलं मित्रांनो प्राईस म्हटलंय का प्राईसेस म्हटलेले व्हेरी गुड बरोबर सांगताय प्राईस म्हटलेलं आहे प्राईस कसं आहे रे सिंग्युलर आहे तर पुढे येणारं बर पण काय पाहिलं आपल्याला सिंग्युलर मग ऑप्शनमध्ये बघावं सिंग्युलर कोण आहे तर इथे म्हटलं आहे हॅज इथे म्हटलं आहे हॅव गॉन कसा आहे रे प्ल्युरल आहे कारण की हॅव प्लुरल असतो इथे म्हटलं आहे हॅज गोईंग हॅज सिंग्युलर आहे मानलं इथे म्हटलं हॅज गॉन हा कोण आहे रे मित्रांनो हॅज गॉन हा पण सिंग्युलर आहे इथे म्हटलं गो गो कोण आहे वन आहे कसा आहे रे प्ल्युरल आहे ठीक आहे मग करेक्ट आन्सर काय येणार तर करेक्ट आन्सर येणार तुम्हाला पण सापडलं असेल करेक्ट आन्सर येणार तुमचं सी नंबरचं आता तुम्ही म्हणा सर हा पण सिंग्युलर आहे हा पण सिंग्युलर मग हॅज गोईंगला काय नाही घेतलं तर बघा मित्रांनो टू बीच्या पुढे वी फोर येतो काय येतो वी फोर येतो गोईंग कोण आहे वी फोर आहे ना हॅज कोण आहे टू हॅव आहे बरोबर टू सोबत वी फोर जाईल का रे वी फोर कोणासोबत जातो टू बी सोबत जातो इथे मी टू सोबत घेतलेला आहे चालणार नाही इथे बघा हॅज टू हॅव आहे त्याच्या पुढे वी थ्री पण घेतलेलं आहे म्हणजे करेक्ट आन्सर काय येणार तुमचं सी नंबरचा आन्सर करेक्ट येणार व्हेरी गुड हॅज गॉन एकच नंबर क्या बात है? इसे कहते मेहनत कडक 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 चला आता आपण जाऊया पुढे रूल नंबर पंधरा द बॉय ऍट द डोअर डॅश माय कझिन द बॉय एट द डोअर आता पटापट सांगतो रूल नंबर चौदा काय होता आपला तर पहिला प्रेपोजिशनला वाक्य ब्रेक करायचं त्याच्या मागे बघायचं तुम्हाला सब्जेक्ट सापडतो सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्फ सिंग्युलर घ्यायचा आता रूल नंबर पंधरा बघा काय म्हणतोय द बॉय ॲट द डोअर डॅश माय कझिन तर इथे बघितलं तर इथे पहिला प्रेपोजिशन कोण आहे ॲट आता इथे सब्जेक्ट कोण नेमकी द बॉय का डोअर आहे असं कन्फ्युजन झालं तर पहिल्या सब्जेक्टच्या इथे दांडा मारायचा त्याच्या मागे बघायचं मागे बघितलं की इकडे तुम्हाला द बॉय दिसतं हा बॉय तुमचा सब्जेक्ट आहे बॉयजने म्हटलंय बॉय म्हटलंय बॉय सिंग्युलर आहे तर पुढे येणारा वर्क पण कसा पाहिजे मित्रांनो सिंग्युलर पाहिजे वर्क कसा पाहिजे मित्रांनो सिंग्युलर पाहिजे मग एवढं बघा ऑप्शनमध्ये सिंग्युलर कुठे डी सिंग्युलर आहे तर इथे काय घ्यायचं इज घ्यायचं कारण की हा सिंग्युलर आहे हा प्ल्युरल आहे हा प्ल्युरल आहे हा प्ल्युरल आहे कळते का मित्रांनो कळते का रूल नंबर पंधरा काय सेम तोच पहिल्या प्रिपोजिशनच्या आधी वाक्य ब्रेक करा मागे बघा तुम्हाला काय सापडणार आहे सब्जेक्ट सापडणार आहे ठीक आहे नक्की नक्की चला द्या लक्ष आता जाऊया एक पॉल पुढे इथे म्हटलंय नायदर ऑफ द टू कार्स डॅश ओपन नायदर ऑफ द टू कार्स डॅश ओपन आता इकडे जर व्यवस्थित बघितलं मित्रांनो तर नोट्स लेक्चर डाउनलोड करता येईल ना हो शंभर टक्के हे लेक्चर डाउनलोड करता येईल युट्यूबवरती घेत आता मी पटापट पटापट एक्सप्लेन करतो रूल्स संपवतो तर इथे म्हटलं नायदर ऑफ द टू कार्स इथे म्हटले टू कार्स पहिल्या प्रिपोजिशनला वाक्य ब्रेक करा मागे बघा तुम्हाला नायदर दिसेल नायदर नेहमी लक्ष ठेवायचं नायदर रूल नंबर आपला सोळा नायदर आयदर इच एवरी हे असे शब्द दिसले तर हे नेहमी कसे असतात सिंग्युलर असतात कसे असतात तरी सिंग्युलर असतात हे सिंग्युलर असले की त्यांच्या पुढे पण सिंग्युलर घ्यायचा आता इथे सब्जेक्ट नायदर आहे नायदर सिंग्युलर असतो तर त्याच्यापुढे वर्क पण कसा घ्यायचा सिंग्युलर घ्यायचा मग एवढं बघा ऑप्शनमध्ये सिंग्युलर कुठे तर हा प्ल्युरल आहे हा प्ल्युरल आहे सिंग्युलर आहे प्ल्युरल आहे तर करेक्ट आन्सर काय येणार तुमचं ईज काय येणार रे इज तुमचं करेक्ट आन्सर येणार म्हणजे वाक्य कसं येणार ना? नायदर ऑफ द टू कार्स इज ओपन ठीक आहे चला नायदर ऑफ द टू कार्स इज ओपन कळतंय का मित्रांनो मग रूल नंबर सोळा काय होता तर नाही सिंग्युलर असतो तर त्याच्या पुढे येणारा वर पण कसा घ्यायचा सिंग्युलर घ्यायचा ओके चला आता पटापट आपण रूल नंबर पुढे बघू आता इथे म्हटलं अ ब्लॅक अँड व्हाईट कॅट डॅश ऑन द टेबल कमेंट करून सांगा मित्रांनो काय आन्सर येईल एक पाऊल पुढे कम ऑन कमेंट करून सांगा हॅज इज शाल आर काय आन्सर घेऊ कम ऑन पटापट सांगा मित्रांनो काय घेऊ काय घेऊ सांगा व्हेरी गुड निखिल रामेश्वर बरोबर आहे निखिल सई वाते बच्चे मयूर निखिल आकांक्षा युदे कमेंट मयूर आरती शिवराज ज्ञानेश्वर पटापट सांगा तर इथे बघितलं ब्लॅक अँड व्हाईट कॅट रूल नंबर सतरा काय बघा लक्षात ठेवा आर्टिकल एक आर्टिकल इज इक्वल टू एक पर्सन एक आर्टिकल इज इक्वल टू एक पर्सन दोन आर्टिकल इज इक्वल टू दोन पर्सन इथे लिहून घ्या दोन आर्टिकल इज इक्वल टू दोन पर्सन ठीक आहे मग जसे आर्टिकल वाढत जातील तसे पर्सन्स वाढत जातील आता इथे म्हटलेले ब्लॅक अँड व्हाईट कॅट तर इथे आर्टिकल किती आलं आहे एकच आर्टिकल आलेलं आहे म्हणजे इकडे मांजर किती आहे एकच आहे म्हणजे जी मांजर काळी आहे तीच मांजर कोण आहे पांढरी आहे म्हणजे एकच मांजर आहे एक ब्लॅक आहे एक व्हाईट आहे म्हणजे एक मांजर आहे म्हणजे सब्जेक्ट कसा आहे सिंग्युलर आहे पुढे वर पण कसा पाहिजे सिंग्युलर तर इथे बघा सिंग्युलर कोण कोण आहे इथे सिंग्युलर एक हॅज आहे इज आहे शाल आहे आर आहे हॅज पण सिंग्युलर आहे इज पण सिंग्युलर आहे शाल न्यूट्रल आहे आर प्लूरल तर लक्षात ठेवा इथे हॅज येणार नाही कारण की हॅज हा वी सोबत येतो मग इथे काय येणार आन्सर बी काय येणार इज मग वाक्य कसं होणार अ ब्लॅक अँड व्हाईट कॅट इज ऑन द टेबल इज ऑन द टेबल कळत का इज का घेतला का का कारण की मांजर किती आहे रे एकच मांजर आहे ठीक आहे चला तर रूल नंबर सतरा काय होता एक आर्टिकल इज इक्वल टू एक पर्सन दोन आर्टिकल इज इक्वल टू दोन पर्सन आता जाऊया एक पॉल पुढे अ ब्लॅक अँड अ व्हाईट ड्रेस डॅश बीन परचेस बाय लिझा आता इथे जर बघितलं इथे आर्टिकल दोन आलेत अ ब्लॅक अँड अ व्हाईट ड्रेस आता दोन ड्रेस आहेत एक ब्लॅक आहे एक व्हाईट ड्रेस आहे रूल नंबर अठरा दोन आर्टिकल मग अशी एक आर्टिकल होतं एक पर्सन आता किती आर्टिकल आहेत दोन आर्टिकल इज इक्वल टू दोन पर्सन किंवा टू थिंग्स ठीक आहे दोन वस्तू मग आता इथे दोन आर्टिकल आलेले आहेत सरळ सरळ एक ब्लॅक अ ब्लॅक अँड अ व्हाईट म्हणजे ड्रेस किती येत रे दोन आहेत एक हा आणि एक हा म्हणजे दोन आलेले आहेत म्हणजे कसं आहे सब्जेक्ट प्युरल आहे जर सब्जेक्ट प्युरल असते तर वर पण काय घ्यायचा प्लुरल मग एवढं बघा प्लुरल कोण आहे हॅज सिंग्युलर आहे हॅव प्ल्युरल ए इज सिंग्युलर आहे वॉज सिंग्युलर आहे तर करेक्ट आन्सर काय येणार तुमचं हॅव तर इथे काय येणार रे ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस हॅव बीन परचेस बाय लिझा हे तुमचं करेक्ट आन्सर येणार ठीक आहे रूल नंबर अठरा दोन आर्टिकल इज इक्वल टू दोन पर्सन चला पटापट पटापट आपण पुढे पटा, 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 जाऊ नंतर हे लेक्चर निवांत बघा मित्रांनो नंतर हे लेक्चर निवांत यूट्यूबला बघा आणि तुमच्या ज्या काय नोट्स आहेत तुम्हाला काढून घ्यायच्या त्या व्यवस्थित काढून घ्या ठीक आहे पहिला मी तुम्हाला फटाफट एक्सप्लेन करून दाखवतो रूल नंबर एकोणीस तुम्ही जर बघितलं असेल तर लक्षात ठेवा मेनी अ फ्लॉवर डॅश बॉन्ड टू ब्लश अनसीन ठीक आहे मेनी अ फ्लॉवर डॅश बॉन्ड टू बॉन ड फ्लॉवर डॅश बॉन्ड टू ब्लश अनसिन असं म्हणलेलं आहे बघा मित्रांनो वाक्यात कधी पण मेनी अ ही जोडी दिसली तर त्यामध्ये जो पण पहिला दिसेल त्याच्यावर हात ठेवायचा आता इथे पहिला कोण दिसते मेनी का अ तर इथे व्यवस्थित बघितलं तर इथे मेनी पहिला दिसतोय अ नंतर दिसतोय जो पहिला आला त्याच्यावर हात ठेवायचा पुढे बघा काय दिसतंय अ फ्लॉवर अ फ्लॉवर अ फ्लॉवर म्हणजे एक फ्लॉवर एक फ्लॉवर म्हणजे सब्जेक्ट कसा आहे सिंग्युलर आहे पुढे वर्क कसा घ्यायचा सिंग्युलर मग ऑप्शनमध्ये बघा सिंग्युलर कोण आहे हा प्ल्युरल आहे हा प्ल्युरल आहे हा प्ल्युरल आहे हा सिंग्युलर आहे डी आन्सर येणार काय येणार रे इज मग रूल नंबर एकोणीस काय मेनी अ जर आला त्यामध्ये पहिला जो पण येईल त्याच्यावर काय ठेवायचा हात ठेवायचा त्यानंतर तुम्हाला काय सापडेल सब्जेक्ट सापडेल आणि तो सब्जेक्ट ठरवणार की पुढे येणारा वर्क कसा असणार आहे कळतंय का मित्रांनो कमॉन कळतंय का चलो 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 पटापट पटापट व्हेरी गुड व्हेरी गुड चला आता पटापट सांगा अ मेनी फ्लॉवर्स डॅश काय म्हटलंय अ मेनी फ्लॉवर्स डॅश बॉन्ड टू ब्लश अनसीन कमेंट करून सांगा मित्रांनो कमेंट वाचतो तुमच्या चला 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 बोला माधुरी आर निखिल आर आज ट्वेंटी रूल्स घ्या आता किती राहिलेत वीस राहिलेत ना पटापट वीस संपवतो हो। कारण की पोरांना कमिटमेंट दिलेली आहे आपण ठीक आहे पटापट संपतील अर्धा तासात संपतील अजून शंभर टक्के पटापट पटापट बरोबर सांगताय येऊ दे कमेंट येऊ दे तुमची प्रॅक्टिस पण होते बघा अ मेनी आला जो पहिला आला त्याच्यावर हात ठेवा पुढे काय दिसतंय मेनी फ्लॉवर्स मेनी फ्लॉवर्स म्हणजे अनेक फ्लॉवर्स म्हणजे प्लुरल पुढे वर्क पण कसं घ्यायचा प्लुरल प्ल्युरल घ्यायचा मग एवढं बघा प्लुरल कोण आहे हा सिंग्युलर आहे हा सिंग्युलर आहे हा सिंग्युलर आहे हा प्लुरल आहे तर करेक्ट आन्सर येणार डी काय घ्यायचं आर मग रूल नंबर वीस काय सांगतो आपल्याला अ मेनी फ्लॉवर असं दिसलं तर अ मेनी आलं तर अवर हार्ट ठेवायचा आणि पुढे वाचायचं अवर हार्ट ठेवला पुढे काय दिसतं मेनी फ्लॉवर्स तो काय असणार तुमचा सब्जेक्ट अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट यू शूड हॅव टू टेक काय वर, वर का subject, take... चला आता आगे वडू आपण एकवीस इट इज हाय टाईम डॅश आय डॅश इट इज हाय टाइम आय डॅश अ न्यू पेअर ऑफ जीन्स ठीक आहे असं म्हटलेलं आहे तर कमेंट करून सांगा मित्रांनो काय येईल खमोन आता इथून पुढे इंटरेस्टिंग प्रश्न चालू झाला इथून पुढे हार्डनेस वाढत चालला प्रश्नाचा चाल। पा, पण पटावर सांगा मित्रांनो काय येईल इट इज हाय टाईम आय डॅश अ न्यू पेअर ऑफ जीन्स कमेंट करून सांगा काय घु ए बी सी डी काय घु बाय बाय यू ओके यू दे बरोबर आहे वाचतोय कमेंट यू दे लॉजिकली कमेंट सांगा मित्रांनो लॉजिकली कमेंट सांगा तर लक्ष ठेवा रूल नंबर चौ एकविसावा काय सांगतो आपल्याला कधी पण वाक्यात तुम्हाला सुरुवात दिला इट इज काय रे लक्षात ठेवा इट इज टाईम दिसलं किंवा वाक्यात तुम्हाला सुरुवातीला इट इज हाय टाईम दिसलं काय दिसलं रे हाय टाईम दिसलं तर त्याच्या पुढे नेहमी बघायचं सब्जेक्ट आला आहे का त्याच्या पुढे बघायचं सब्जेक्ट आला आहे का जर इट इज हाय टाईम आणि इट इज टाईम ह्यांच्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट दिसला तर त्याच्यापुढे तुम्हाला एकच वर्ग घ्यायचा तो म्हणजे वी टू घ्यायचा ना वी वन घ्यायचा वी फोर घ्यायचा वी फाय घ्यायचा कुठलाच नाही घ्यायचा फक्त एकच घ्यायचा तो म्हणजे वी टू घ्यायचा आता इथे बघा इट इज हाय टाईम आलेलं आहे इट इज हाय टाईम नंतर पुढे बघा इकडे तुम्हाला आय दिसतो आहे आय कोण आहे सब्जेक्ट आहे जर हा सब्जेक्ट असेल तर त्याच्या पुढे आपल्याला वी टू घ्यायचा ऑप्शनमध्ये फक्त एवढंच बघा वी टू कोण आहे बाय वी वन आहे बायस वी फायव आहे बॉट हा वी टू आय आणि बाईंग सगळ्यांना माहिती आहे हा कोण आहे रे बी फोर आहे कारण की याच्या शेवटी कोण आला रे आय एन जी आला बरोबर मग ऑप्शन काय येणार सी तर इथे काय ना बी ओ यू जी एच टी आहे का रे बी ओ यू जी एच टी सगळं सगळं घेणार आहे मित्रांनो ए टू झेड सगळं घेणार आहे हे लेक्चर वन ट्वेंटी फाय रूलचं आहे म्हणून मी प्रॉम्पली फक्त लेक्चर घेतो आहे आता मी येणाऱ्या दिवसांमध्ये वेगवेगळे लेक्चर स्टार्ट करणारे जसं की क्वेश्चन पेपर अॅनालिसिस वोकॅबवरचे लेक्चर्स बरोबर द हिंदू पेपर अॅनालिसिस हे सगळे क्वेश्चन्स परत पॅराजिम्बलचे असेल क्लोज स्टेटचे असेल चेंज द वॉइसचे असेल असे टॉपिक वाईज लेक्चर घेणार आहे ठीक आहे तर त्यामध्ये मला भरपूर टाईम भेटतो डिस्कस करायला वन टू वन आता फक्त मी पटापट हे रूल्स काय करतो कवर करतो चला आता रूल नंबर ए पुढचा बघू हा कुठला होता रूल नंबर एकवीस हा रूल नंबर बावीस रूल नंबर बावीस काय सांगतो बघा इट इज टाईम टू डॅश कमेंट करून सांगा काय आन्सर येईल मित्रांनो कमेंट करून सांगा आन्सर काय येईल कमेंट करून सांगा काय हो आकांक्षा शंभर टक्के घेतो <coughs> वेक वोकॅबसाठी बुक कोणतं सांगा माझा नंबर दिलेला आहे डबल एट झिरो सिक्स झिरो थ्री टू नाईन फोर टू या नंबरवर कॉल करा तुम्हाला मी पी डी एफ पाठवतो वोकॅबची ठीक आहे टेलिग्रामला करा आता बघा इट इट इज हाय टाईम आलेलं आहे बरोबर इट इज द टाईम आलेलं आहे लक्षात ठेवा इट इज द टाईम इट इज द टाईम असं वाक्यात दिसलं मगाशी दिसलं तर त्याच्यापुढे बघायचं सब्जेक्ट आला आहे का जर सब्जेक्ट आला तर काय घ्यायचं व्ही टू घ्यायचं आपण मगाशी बघितलं पण रूल नंबर जो बावीस आहे तो काय सांगतो जर सब्जेक्ट आला तरच व्ही टू घ्यायचा आणि जर सब्जेक्ट नाही आला तर मग काय घेणार सब्जेक्ट नाही आला तर जे आहे टू प्लस जे काय असेल ते व्ही वन घ्यायचं काय घ्यायचं टू प्लस वी वन आता बघा इकडे मित्रांनो रूल काय सांगतो आपल्याला इट इज टाईम नंतर सब्जेक्ट आला तर काय घ्यायचं व्ही टू घ्यायचं आता बघा इकडे इट इज टाईम दिले पण याच्यानंतर सब्जेक्ट नाही आला इथे काय आला रे टू आला मग आता काय घेणार मग मगाशी मी तुम्हाला इन्फिनेटिव्ह सांगितलं होतं ना इन्फिनिटिव्ह फिनिटिव्ह इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असतं रे मित्रांनो टू प्लस वी वन असतं तर टू माहिती येतं पुढे वी वन शोधायचं ऑप्शनमध्ये बघा वी वन कोण आहे ऑप्शनमध्ये वी वन बी नंबरचा आहे तर काय घेणार टेक घ्यायचं ठीक आहे तर रूल नंबर बावीस काय सांगतो आपल्याला इट इज टाईम नंतर सब्जेक्ट आला तर व्ही टू घ्यायचा जर नाही आला टू आला तर त्याच्यापुढे काय घ्यायचं मित्रांनो वी वन घ्यायचं काय घ्यायचं व्ही वन घ्यायचं लक्षात येते मित्रांनो लक्षात येते चला आता आपण जाऊ पुढे आय विश आय डॅश अ प्रिन्स आय विश आय डॅश अ प्रिन्स कमेंट करून सांगा काय आन्सर येईल आय विश आय डॅश अ प्रिन्स तर लक्षात ठेवा रूल नंबर बावीस ॲक्च्युली हा तेवीस आहे तर वाक्याच्या सुरुवातीला कधी पण तुम्हाला आय विश दिसलं आय विश म्हणजे काय रे आपण बोलत नाही काश मी परी थी। असती ठीक आहे काश माझ्याकडे एरोप्लेन असतात काश माझ्याकडे बीएमडब्ल्यू असती काश माझ्याकडे मर्सडीज असती काल मा, काश माझ्याकडे केटीएम असती तर आपण बोलतो ना हायपोथेटिकल थिंग इमॅजिनरी थिंग्स माझ्याकडे हे असतं माझ्याकडे ते असतं तर इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात आय विश म्हणतात मग कधी पण वाक्यात आय विश दिसला तर आय विशच्या पुढे बघायचं आय विशच्या पुढे बघायचं तुम्हाला सब्जेक्ट दिसतो हो का जर आय विशच्या पुढे तुम्हाला सब्जेक्ट दिसला तर त्याच्या पुढे तुम्ही काय घ्यायचा असतो वेअर घ्यायचा असतो नेहमी लक्षात ठेवा आय विश नंतर सब्जेक्ट आला की वॉज येत नाही काय येत नाही वॉज येत नाही मग वॉज येत नाही तर बघा आय विश आला त्यानंतर बघा आय आला म्हणजे सब्जेक्ट आला तर काय घ्यायचं वेअर घ्यायचं तर करेक्ट आन्सर काय ना वेअर मग आय विश आय वेअर अ प्रिन्स म्हणजे काश मी कोण असतो राजकुमार किंवा आय विश आय वेअर अ प्रिन्सेस म्हणजे काश मी राजकुमारी असते तर करेक्ट आन्सर काय आहे ना डी म्हणजे रूल नंबर बावीस काय सांगतो आय विश नंतर सब्जेक्ट आला की त्याच्या पुढे काय घ्यायचं तुम्ही वेअर घ्यायचा काय घ्यायचा वेअर हे सेंटेन्स कसे असतात इमॅजिनरी सेंटेन्स असतात हे सेंटेन्स हायपोथेटिकल सेंटेन्स असतात चला पुढे रूल नंबर ठीक आहे तो तो तेवीस होता हा रूल नंबर चोवीस आहे ठीक आहे इकडे मिस्टेक झाली आहे टायपिंग रूल नंबर चोवीस यू हॅड बेटर डॅश मोर फ्रूट अँड व्हेजिटेबल्स करेक्ट ऑप्शन सांगा काहील मित्रांनो यू हॅड बेटर मोर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स असं म्हटलेलं आहे ठीक आहे कधी कधी आपण कोणाला उपदेश देताना म्हणतो काय म्हणतो तू हे केलेलं बरं असेल तू ते केलेलं बरं असेल कोण मुलगा इंजिनिअरिंगला गेला आणि तो नापा झाला तर त्याला म्हणतात तू आर्ट्सला गेला असतं तर बरं झालं असतं बरोबर तू अभ्यास केला असतं तर बरं झालं असतं असं म्हटलं बरोबर मग हो ऑल टाईम वेअर मग असं केलं असतं बरं झालं असतं तसं केलं असतं बरं झालं असतं म्हणतात बरोबर तर मग तेच इंग्लिशमध्ये काय म्हणतात हॅड बेटर तू हे केलं असतं तर बेटर झालं असतं तर लक्षात ठेवा यूच्या पुढे कधी पण यू नाही कधी पण इंग्लिशमध्ये तुम्हाला हॅड बेटर दिसला रूल नंबर चोवीस काय सांगतो कधी पण इंग्लिशमध्ये तुम्हाला हॅड बेटर दिसला काय दिसला हॅड बेटर दिसला कधी पण इंग्लिशमध्ये तुम्हाला हॅड बेटर दिसला की त्याच्या पुढे तुम्हाला व्ही वनच घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे वी वन घ्यायचं आहे ना वी टू घ्यायचा व्ही थ्री घ्यायचा बऱ्याच जणांना वाटेल इकडे टू हॅव वाला इकडे वी थ्री घेऊ तर फक्त काय घ्यायचा वी वन घ्यायचा मग इथे हॅड बेटर आलं आहे हॅड बेटरच्या पुढे वी वन घ्यायचा आहे तर करेक्ट आन्सर काय ना एक नंबर ईट म्हणजेच यू हॅव बेटर इट मोर फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स तू जास्त फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स खाल्लेले बेटर असतील असं म्हटलेलं आहे तर रूल नंबर चोवीस आपला हॅड बेटरच्या पुढे काय घ्यायचं वी वन घ्यायचं चला आता एक पॉल पुढे जाऊ आपण रूल नंबर पंचवीस ठीक आहे ट्वेंटी फाय रूल नंबर्स काय सांगतो बघा आता फक्त पंधरा नियम राहिलेले आहेत पंधरा नियम पटापडून जातील आपण लेक्चर थांबू एकदा तुम्हाला चाळीसचा मी बंडल दिला ना रूल्सचा तर मी मोकळा होतो मग पुढच्या चाळीसच्या चा प्लॅन करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये मला बरेच सेशन घ्यायचे आहेत क्वेश्चन पेपर घ्यायचं घ्यायचे बऱ्याच गोष्टी घ्यायच्या तर लक्ष द्या ही गॉटअप अर्ली दॅन मॉर्निंग लेस्ट ही डॅश द ट्रेन बरोबर नेहमी लक्ष ठेवा वाक्यात कधी पण तुम्हाला लेस्ट दिसला लेस्ट लेस्ट म्हणजे भीती लक्ष ठेवा लेस्ट म्हणजे काय भीती आणि नेहमी लक्षात ठेवायचं लेस्ट हा कसा असतो निगेटिव्ह असतो जसं की आपण काहीतरी मस्ती केली तर घरी जाण्यासाठी घाबरतो आपण घराच्या बाहेरच थांबतो आपल्याला माहिती आहे आपण जर घरी गेलो तर आपण फटके खाऊ म्हणून आपण काय करतो रे घराच्या बाहेरच थांबतो मग मा, समजा मला सकाळी ट्रेन सोडायची नाही आहे तर मी सकाळी काय उठणार लवकर उठणार माझ्या मनात भीती काय असेल मी जर उशिरा उठलो तर माझ्या माझी ट्रेन काय होणार सुटणार मग या भीतीपोटी मी काय करतो लवकर उठतो आणि लवकर जातो तर इथे काय म्हटलं बघा ही गॉटअप अर्ली दॅट मॉर्निंग तो त्या दिवशी सकाळी लवकर उठला कारे, तेजा का रे त्याच्या मनात भीती काय होती ही डॅश द ट्रेन म्हणजे त्याला का ट्रेन काय करायची नव्हती मिस करायची नव्हती सोडायची नव्हती आता या वाक्यात काय आला लेस्ट आला लेस्ट कसा असतो निगेटिव्ह असतो आणि गोष्ट लक्ष ठेवायचं लेस्ट नंतर परत निगेटिव्ह शब्द येत नाही आता म्हटलं लेस्ट ही डॅश द दे ट्रेन आता तुम्हाला ऑप्शन बघायचं काय घ्यायचं तर नेहमी लक्ष ठेवा कधी पण वाक्यात तुम्हाला लेस्ट दिसला तर त्याच्या पुढे फक्त आणि फक्त कोणाला घ्यायचं तुम्ही शूडला घ्यायचं एवढं शोधायचं वाक्यात शूड कुठे ऑप्शन मध्ये बघा शूड कुठे इथे शाले येणार नाही हा पण येणार नाही हा पण येणार नाही डी आन्सर येणार लेट्स ही शूड मिस पाहिलं होतं काय पाहिलं होतं लेस्ट ही शूड मिस हे करेक्ट आन्सर होतं काय होतं रे लेस्ट ही शूड मिस राईट आन्सर होतं तर ऑप्शन नंबर काय पंचवीस काय सांगतो आपल्याला लेस्टच्या पुढे काय घ्यायचं नेहमी शूड घ्यायचं चला आता पुढे जाऊ रूल नंबर पंचवीस झाला हा सव्वीस ठीक आहे चौदा राहिले आपल्या अजून लिझा स्पीक्स ॲज इफ शी डॅश अ बॉस कधी कधी म्हणतो ना तो असा वागतोय की जसा प्राईम मिनिस्टर आहे असा चालतो जसा की रोनाल्डो आहे असा डान्स करतो की जसा की कोण आहे मायकल जॅक्सन आहे बरोबर मग हे जे आपण बोलतो ना जणू काही जसं काही बरोबर असा रुबाब मारतो जसा की बँकेत दोन तीन करोड रुपये शिल्लक आहेत असे पैसे खर्च करतो की जसं काही घरात पैशाचं झाडच आहे मग ह्यालाच इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ॲझ इफ जणू काही आणि जसं काही लक्षात ठेवा कधी पण तुम्हाला ॲज इफ दिसला तर रूल नंबर सव्वीस काय रे ॲज इफ कधी पण वाक्यात दिसला ॲज डॅश डॅश इफ असं वाक्यात दिसलं तुम्हाला तर त्याच्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त वेअरच घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे वेअर इथे पण सेम वॉज येत नाही काय येत नाही रे वॉज येत नाही सब्जेक्ट जरी सिंग्युलर आला तरी पण वॉज येत नाही लक्षात ठेवायचं ॲज इफचं सेंटेन्स हे हायपोथेटिकल सेंटेन्स असतं खोटं सेंटेन्स असतं आता इथे म्हटलं लिजा स्पीक्स ॲज इफ शी बॉस आता इथे ॲज इफ आलं शी शी बॉस तर ॲज इफ आला की पुढे काय घ्यायचा वेर घ्यायचा तर इथे काय पाहिजे ॲज इफ शी वेअर बॉस म्हणजे अशी बोलते जशी की ती कोण आहे आहे बॉस मग खरोखर बॉस आहे का ती तर नाहीये ठीक आहे चला आता रूल नंबर आपण पुढे बघू रूल नंबर सत्तावीस काय बघू रे सत्तावीस रूल नंबर सत्तावीस सांगतो अ नंबर ऑफ हाऊस डॅश डिमॉलिश सो दॅट द सुपर मार्केट कुड बी बिल्ड ठीक आहे म्हणजे यस यस लेक्चर अभी चालू आहे लेक्चर में अभी ट्वेंटी सेवन तेरह रूल खत्म करके ही लेक्चर खत्म कर दूंगा और मेरे को लगता है आधा घंटा लेक्चर चलेगा ठीक है एक बार चालीस चालीस रूल्स आपको दे दिए तो मैं फ्री हो जाऊंगा अगले चालीस के प्रिपरेशन में ठीक है तो प्लीज स्टे विथ मी अनलेस अनटिल एट टेन थर्टी तो इकड़े मटल अ नंबर ऑफ हाउस डैश डिमोलिश्ड सो दैट द सुपर मार्केट कूड बी बिल्ट तुम्हारा मैं आज ऑफलाइन लेक्चर मधे शिकल है कि अ नंबर ऑफ कायत सिंगुलर अत का प्लुरल आत लक्ष अ नंबर ऑफ़ हे प्लुरल आतं आणि एक असतं द नंबर ऑफ तर लक्षात ठेवा रूल नंबर ट्वेंटी सेवन काय असतो रे अ नंबर ऑफ अ नंबर ऑफ कधी पण वाक्यात दिसलं तर त्याच्या पुढे येणारा जो नाऊन असतो बरोबर आणि त्याच्या पुढे येणारा जो वर्ब असतो तो कसा असला पाहिजे बघा कधी पण वाक्याच्या सुरुवातीला अ नंबर ऑफ आलं तर त्याच्यानंतर येणारा नाऊन हा प्ल्युरल ठेवायचा काय ठेवायचा प्लुरल ठेवायचा आणि त्यानंतर येणारा वर्क पण कसा ठेवायचा प्ल्युरल ठेवायचा आता इथे बघा वाक्यात अ नंबर ऑफ आलेले आहे अ नंबर ऑफ आत्ता म्हटलं कसा असतो प्ल्युरल असतो हा प्ल्युरल असतो तर पुढे येणारा नाऊन पण प्ल्युरल पाहिला आता इथे त्यांनी हाऊस म्हटलंय सिंग्युलर घेतलंय चालेल का नाही इथे काय पाहिलं होतं हाऊसेस काय पाहिलं होतं रे हाऊसेस आणि इथे वर्क कसा पाहिलं होतं रे प्ल्युरल पाहिलं होता बरोबर इथे वर्क कसा पाहिलं होता प्ल्युरल मग ऑप्शनमध्ये बघा प्ल्युरल कोण आहे बी नंबरचा प्ल्युरल आहे म्हणजे इथे काय पाहिजे वेअर मग नंबर ऑफ हाऊसेस वेअर डिमॉलिश सो दॅट सुपर मार्केट डॅश 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 कळतंय का मित्रांनो एकच नंबर कळतंय तर मग नंबर ऑफ दिसलं की त्याच्या पुढे वर्क कसा घ्यायचा प्लुरल आणि त्यानंतर येणारा नाऊन पण कसा घ्यायचा प्लुरल मग इथे हाऊस म्हटलं होतं हाऊस नाही इथे काय पाहिजे हाऊसेस पाहिजे ठीक आहे बरोबर बी नंबर येणार बी नंबर येणार पीडीएफ प्रोव्हाइड करतो इंग्लिश ट्वेंटी फोर चॅनेल तुम्ही घ्या टेलिग्रामची लिंक पाठवलेली आहे जर काही प्रॉब्लेम आला तर मला नंबर देतो इकडे डबल एट झिरो सिक्स झिरो थ्री टू नाईन फोर टू काय नंबर आहे डबल एट झिरो सिक्स झिरो थ्री टू नाईन फोर टू अरे तुला काय झालं तू थांब येते हां इथे देतो नंबर इथे लिहू डब दब... ओके हां इकडे बघा डबल एट झिरो सिक्स झिरो थ्री टू नाईन फोर टू ओके हा नंबर आहे कॉन्टॅक्ट करा इथे म्हटले द नंबर ऑफ प्लेयर डॅश इन द गार्डन रूल नंबर आपला किती होता हा रूल नंबर मित्रांनो सव्वीस आहे म्हणजे आपण तीनने पुढे होतो म्हणजे हा रूल नंबर एकोणतीस आहे आपला ठीक आहे तर रूल नंबर एकोणतीस काय सांगतो जर वाक्याच्या सुरुवातीला द नंबर आला काय आला रे द नंबर ऑफ आलं तर त्याच्या पुढे येणारा नाऊन कसा ठेवायचा प्लुरल ठेवायचा कसा ठेवायचा प्ल्युरल आणि त्याच्यानंतर येणारा जो वर्ब आहे त्याच्यानंतर येणारा जो वर्ब आहे मित्रांनो तो पण कसा ठेवायचा वर्ब सिंग्युलर ठेवायचा ठीक आहे आता तुम्ही मला सर सिंग्युलर का ठेवायचा तर लक्षात ठेवा द नंबर ऑफ हा सिंग्युलर असतो आणि सब्जेक्टवर ॲग्रीमेंटनुसार जसा सब्जेक्ट असतो तसा वर्ब घ्यावा लागतो मग इथे द नंबर ऑफ आलं द नंबर ऑफ कसा आहे सिंग्युलर इकडे वर्ब इकडे नावून प्लेयर म्हटले प्लेयर नाही पाहिजे इकडे काय पाहिजे प्लेयर्स प्लेयर्स इकडे वर्ब कसा पाहिजे सिंग्युलर सिंग्युलर वर्क कुठे बघा बीमध्ये इकडे आन्सर काय ना इज मग अ नंबर ऑफ प्लेयर इज इन द गार्डन काय येणार अ नंबर ऑफ प्लेयर्स इज इन द गार्डन हे आपला आन्सर येणार ठीक आहे चला हा होता आपला रूल नंबर एकोणतीस आता जाऊ आपण नेक्स्ट रूलला रूल नंबर तीस काय रे रूल नंबर तीस चला आता दहाच रूल राहिले मित्रांनो पटापट पूर्ण होऊन जाईल इथे म्हटले इफ शी विल वर्क हार्ड शी विल सक्सीड असं म्हटलेलं आहे मग मला कमेंट करून सांगा रूल कमेंट करून सांगा हे वाक्य बरोबर एका चुकलं आहे इफ शी विल वर्क हार्ड शी विल सक्सीड हे बरोबर आहे का चुकलंय बरोबर आहे का चुकलं आहे कमॉन कमॉन पटापट सांगा रूल नंबर तीस लक्षात ठेवा परीक्षेमध्ये असेच प्रश्न पडणार आहे कारण की गेले दोन तीन दिवस झाले तलाटीचे क्वेश्चन पेपर रेकॉर्ड करतोय जवळजवळ दहा क्वेश्चन पेपर रेकॉर्ड केले मी ठीक आहे तलाठीचे जे क्वेश्चन्स पेपर असतात ना टेस्ट असते ना ती रेकॉर्ड करत होतो रेकॉर्ड करत होतो म्हणजे सॉल्व्ह करत होतो त्यामध्ये बघितलं सेम असेच प्रश्न होते ठीक आहे मेमरी बेस्ड क्वेश्चन पेपर टाईप तर नंबर तेवीस कधी पण वाक्यात तुम्हाला इफ दिसला आणि अनलेस दिसला काय रे इफ आणि अनलेस दिसला तर लक्षात ठेवा इफ आणि अनलेसच्या वाक्यात शाल आणि विल या दोघांना पण घ्यायचं नाही आता तुम्ही बघितलं इथं वाक्यात तुम्हाला इफ दिसतोय नेहमी लक्षात ठेवायचं इफ हा कंजंक्शन असतो दोन सेंटेन्सला जॉईन करतो हा पहिला सेंटेन्स कॉमन नंतर बघा इकडे दुसरा सेंटेन्स आहे दुसऱ्या सेंटेन्समध्ये शाल विल येऊ दे काय प्रॉब्लेम नाही पण इफ ज्या वाक्यात आहे त्या सेंटेन्समध्ये कधीच शाल विल येऊ द्यायचा नाही आता इथे बघा त्यांनी विल घेतलेला आहे नाही घ्यायचं ऐवजी काय घ्यायचं मित्रांनो शाल नाही घ्यायचं त्याच्याऐवजी काय घ्यायचं एक तर व्ही वन घ्या किंवा व्ही फाय घ्या आता व्ही वन घ्यायचा का व्ही फाय घ्यायचा हे कोण ठरवणार तुमचा सब्जेक्ट सब्जेक्ट तुम्ही जर व्यवस्थित बघितलं इथे शी आलेला शी सब्जेक्ट कसा आहे सिंग्युलर आहे जर हा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर पुढे वर्क पण आपल्याला सिंग्युलर घ्यावं लागेल तर इथे वर्क नाही घ्यायचं इथे काय घ्यायचं वर्क्स घ्यायचं ठीक आहे मग वाक्य कसं पाहिलं इफ शी वर्क्स हार्ड शी विल सक्सीड शी विल सक्सिड असं वाक्य पाहिजे व्हेरी गुड क्या बात आहे बरोबर कमेंट केलेली आहे सगळ्यांच्या कमेंट बघतोय तुम्ही जे जे ऑनलाईन आहेत सगळ्यांना बघतोय मी ठीक आहे थँक्यू तर इथे इफ शी वर्क्स हार्ड शी विल सक्सीड असं वाक्य पाहिजे होतं ठीक आहे आपला रूल नंबर तीस काय होतं रे इफ आणल्यास कधी पण वाक्यात दिसलं त्या वाक्यात शाल विल नाही घ्यायचं त्याऐवजी काय घ्यायचं बी वन आणि विफाय घ्यायचं कोणत्या वाक्यात इफच्या सेंटेन्समध्ये दुसऱ्या सेंटेन्समध्ये शाल विल यू दे चालतं पण त्या वाक्यात नाही आलं पाहिजे नेक्स्ट रूल नंबर एकतीस ठीक आहे नऊ रूल राहिलेत आपले अनलेस ही शाल प्ले शाल पे द बिल हीज इलेक्ट्रिसिटी विल बी कट ऑफ असं वाक्य दिलेलं आहे काय म्हणलेलं आहे अनलेस ही शाल पे द बिल हीज इलेक्ट्रिसिटी विल बी कट ऑफ कमेंट करून सांगा मित्रांनो शेवटचे नऊ no रूल्स राहिलेले आपले पटापट डिस्कस करू तर रूल नंबर एकतीस काय असतो कधी पण वाक्यात तुम्हाला अनलेस दिसला काय दिसणार आहे अनलेस मग अशी म्हटलं ना तो इफसाठी इफचा सेंटेन्स होतं तो तिसावा वाक्यात कधी पण अनलेस दिसला तर त्याच्या पुढे कधीच तुम्हाला त्या वाक्यामध्ये शाल आणि काय नाही घ्यायचं विल नाही घ्यायचं सेम त्याच्याऐवजी काय घेणार तुम्ही व्ही वन किंवा व्ही फाय घेणार मग शाल विलला काय करायचं कट करायचं आता बघा इथे वाक्यात कोण आला रे अनलेस आला तर अनलेसच्या वाक्यामध्ये तुम्हाला शाल विल नाही घ्यायचं कट करायचं तर सब्जेक आता सब्जेक्टनुसार ठरणार व्ही वन घ्यायचा का व्ही फाय घ्यायचा आता इथे सब्जेक्ट बघा कोण आहे ही आहे ही कसं आहे रे सिंग्युलर सब्जेक्ट आहे हा सिंग्युलर असेल तर पुढे वर पण सिंग्युलर घ्यावा लागेल हा पेज सिंग्युलर नाही आहे त्याला कट करायचं इथे म्हणायचं पेज काय म्हणायचं पेज वाक्य बरोबर कसं येईल अनलेस ही पेज द बिल हिज इलेक्ट्रिसिटी विल बी कट ऑफ काय रे हिज इलेक्ट्रिसिटी विल बी कट ऑफ बरोबर सांगताय मित्रांनो क्या बात आहे येऊ दे बिंदास येऊ दे बरोबर सांगताय वा 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 कडक प्राजक्ता रायडे रोहित नितीन येऊ युदे युदे दे बरोबर सांगताय रामेश्वर आरती वैशाली निखिल बरोबर येऊ दे येऊ दे येऊ दे बरोबर सांगताय तर आपल्याला काय कळलं अनलेस दिसलं तर त्या वाक्यामध्ये शालबिलने पाहिलं आणि लक्षात ठेवा आणलेस हा पण कंजंक्शन आहे दोन वाक्यांना जोडतो पहिलं वाक्य ही शाल पे द बिल आणि दुसरं वाक्य आहे बघा कॉमानंतर ठीक आहे चला आता जाऊया आपण पुढे इथे म्हटलेलं आहे अनलेस टॉम डज नॉट अंडरस्टँड मी आय डोंट केअर ऑफ हिम असं वाक्य दिलेलं आहे सांगा मित्रांनो रूल नंबर हा बत्तीस आहे आपला ठीक आहे नंबरिंग चुकली आहे इथे रूल नंबर बत्तीस आहे मला सांगा बरोबर आहे का चुकलं आहे आता इथून पुढचे सेंटेन्स हे तुम्हाला न शिकवलेले सेंटेन्स आहेत ठीक आहे जे नवीन बॅचचे विद्यार्थी आहेत तुम्ही हे सेंटेन्स लक्षात ठेवा ठीक है कंडिशनल सेंटेन्स मधले सेंटेन्स आहे चला कोणी सांगितलं निखिलने सांगितलं क्या बात आहे निखिल भाऊ तुमचं इंग्लिश जबरदस्त भाऊ ज्ञानेश्वर बोलतात सर आपले नितीनच्या नाव घ्या सर ओके ओके भाऊ बरोबर आहे नितीन भाऊ माधुरी बरोबर वैशाली यू दे यू दे यू दे चला 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 कोण कोण कमेंट करायचे सगळ्यांची नावं घेतो चला प्रियांका नितीन वैशाली आकांक्षा प्राजक्ता तायडे भाऊ नवनाथ येऊ दे येऊ दे ज्ञानेश्वर निखिल वैशाली माधुरी क्या वाते आहे शिवराज प्राजक्ता आरती मयूर राणी नम्रता येऊ दे कुणाल बरोबर चला येऊ दे सारिका बरोबर आहे चला आता इथे बत्तीस म्हटलेले लक्षात ठेवा कधी पण अनलेस आला वाक्यामध्ये काय आला रे अनलेस तर अनलेस ज्या वाक्यात असतो ना नीट लक्ष द्या मित्रांनो एकदम इम्पॉर्टंट रूल आहे अनलेस हा कोण आहे रे कंजंक्शन आहे आणलेस हा कोण आहे कंजंक्शन दोन वाक्य असणार एक असणार अनलेसचं वाक्य कॉमनंतर दुसरं वाक्य असणार नेहमी लक्ष ठेवा आणलेस हा कंजंक्शन आहे तर आणले ज्या वाक्यात असतो ना त्या वाक्यात परत नॉट नाही घ्यायचा ठीक आहे परत नॉट नका घेऊ नाही घ्यायचा घेचा ठीक आहे तर लक्षात ठेवा अनलेसच्या वाक्यात परत नॉट नाही येणार तरी हो भाजी था भाजी था तर इथे आणलेस स्वतः निगेटिव्ह असतं काय येत नाही माहिती का अनलेस स्वतः हा निगेटिव्ह आहे भाजीत एकदा मीठ टाकलं परत भाजीत मीठ टाकलं तर भाजीची वाट नाही लावायची तर लक्षात ठेवा आणलेस स्वतः निगेटिव्ह आहे तो वाक्य झाला की वाक्य ॲटोमॅटिक निगेटिव्ह होतं परत त्यात नॉट टाकून वाक्य निगेटिव्ह नाही करायचं मग आणलेस निगेटिव आहे तर परत नॉट टाकायचं नाही तर आता आपल्याला हा नॉट कट करावा लागेल हा नॉट कट केला तर काय होणार आहे आता डच डच आणि अंडरस्टँड दोघे पण आजूबाजूला येणार आहेत डच आणि अंडरस्टँड दोघे आजूबाजूला येणार आहे जेव्हा डज अंडरस्टँड दोघे आजूबाजूला येतील त्या व काय तयार होणार अंडरस्टँड्स तयार होणार अंडर स्टँड्स तयार होणार एस लागणार मग इथे काय पाहिलं होतं रे डज अंडरस्टँड साथ आले एकच मिनटं नॉट कट होणार हा डज आणि अंडरस्टँड साथ येतील आणि नवीन वर्ब तयार होईल अंडर स्टँड्स तुम्हाला माहिती आहे ना आपण वर्बचं ऑपरेशन करतो ठीक आहे मग वाक्य कसं पाहिलं टॉम अनलेस टॉम अंडरस्टँड्स मी आय डोंट केअर ऑफ हिम ठीक आहे चला कळते का मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड चला हा तुमचा वर्ब होता कळलं म्हणजेच काय आणलेच्या वाक्यात परत नॉट घ्यायचा नाही आता जो आहे आपण पुढच्या प्रश्नाकडे रूल नंबर तेहतीस सातच राहिले आता व्हॉट आर व्हॉट यू आर डुईंग असं म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे व्हॉट यू आर डुईंग मला सांगा हे बरोबर आहे का चुकलंय कमेंट करून सांगा मित्रांनो हे बरोबर आहे का चुकलंय बोला पटापट लाईक करा मित्रांनो बिंदास लाईक करा लाईकला कंज्युसी करू नका बरोबर एका चूक लय रे बोला 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 ठीक आहे बघा इंग्लिशमध्ये क्वेश्चन पॅटर्न रूल नंबर थर्टी थ्री क्वेश्चन पॅटर्न असतो क्वेश्चन पॅटर्न कसा असतो तर लक्षात ठेवा कधी पण वाक्य डब्ल्यू एच वर्ड दिसला की त्याला सिरियसली घ्यायचं नाही कधी पण वाक्य डब्ल्यू एच वर दिस वर्ड दिसला की त्याला सिरियसली नाही घ्यायचं त्याच्यावर हात ठेवायचा ठीक आहे हात ठेवायचा सगळ्यात पहिलं तुम्हाला क्वेश्चन पॅटर्न काय असतो सांगतो क्वेश्चन पॅटर्न काय असतो तर पहिला हेल्पिंग वर्ब येतो मग सब्जेक्ट येतो मग मेन वर्ब येतो आणि शेवटी प्रेमाचा क्वेश्चन मार्क येतो काय येतो रे प्रेमाचा क्वेश्चन मार्क येतो तो कुठे येतो मित्रांनो शेवटी येतो म्हणजे पहिला हेल्पिंग वर्ब मग सब्जेक्ट मेन मेन वर्ब मग शेवटी प्रेमाचा क्वेश्चन मार्क असं दिसलं की त्याला म्हणायचं क्वेश्चन पॅटर्न आणि डब्ल्यू एच वर्ड आहे जो जिथे ना तो सुरुवातीला दसऱ्या तसा इकडे लिहून ठेवायचा डब्ल्यू एच वर्डला कधीच इंग्लिशमध्ये सिरियसली घ्यायचं नाही आता इकडे मी डब्ल्यू एच वर्ड आहे ना त्याच्यावर हात ठेवतो आता पुढे वाक्य बघतो इथे एक बघा कोण आला रे पहिला सब्जेक्ट आला मग इथे बघा कोण आला रे हेल्पिंग बर्ब आला इथे बघा कोण आला रे मेन बर्ब आला शेवटी बघा कोण आला क्वेश्चन मार्क आला म्हणजे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग बरोबर प्लस मेन मेनबर प्लस क्वेश्चन मार्क ह्याला तर आपण सेंटेन्स पॅटर्न म्हण क्वेश्चन पॅटर्न म्हणत नाही ना, ना। क्वेश्चन पॅटर्न काय असतो रे पहिला हेल्पिंगवर येतो कुठे गेलं कुठे गेलं पहिला कोण येतं हेल्पिंगवर येतो मग सब्जेक्ट येतो मग मेनबर येतो तर यांनी उलटं करून ठेवलेलं आहे तर आता आपल्याला इथे तिरकस गुणाकार करावा लागेल काय करावं लागेल तिरकस गुणाकार तर हे वाक्य कसं पाहिलं होतं वॉट आर यू डुईंग काय पाहिलं होतं व्हॉट आर यू डुईंग शेवटी पाहिलं होता क्वेश्चन मार्क म्हणजे हे चुकलं होतं हे बरोबर आहे तुम्ही जर व्यवस्थित बघितलं आर हा हेल्पिंग वर्ब आहे यू हा सब्जेक्ट आहे डुईंग हा मेन वर्ब आहे म्हणजे हा जो क्वेश्चन पॅटर्न आहे हा व्यवस्थित फॉलो होतो कळते का रे मग रूल नंबर थर्टी थ्री काय सांगतो आपल्याला क्वेश्चन पॅटर्नच्या सुरुवातीला हेल्पिंग वर्ब येतो मग सब्जेक्ट येतो म मेन वर्ब येतो आणि शेवटी प्रेमाचा काय येतो रे क्वेश्चन मार्क येतो कळते का मित्रांनो वॉट आर यू डुईंग एक्झॅक्टली बरोबर सांगितलं तुम्ही क्या वाहते लाईक करा मित्रांनो लाईक करायला सुट्टी देऊ नका फक्त बारा किती अठरा राहिले दोनशे व्हायला ठीक आहे चला रूल नंबर चौतीस बघूया संपत आलं लेक्चर ठीक आहे इथे म्हटलंय ब्रेड अँड बटर डॅश माय फेवरेट ब्रेकफास्ट असं म्हटलेलं आहे चला कमेंट करून सांगा का येईल पंधरा ते वीस मिनिटात लेक्चर संपून जाईल आपलं कमॉन सांगा ब्रेड अँड बटर डॅश माय फेवरेट ब्रेकफास्ट कमेंट करून सांगा का येईल ब्रेड अँड बटर डॅश माय फेवरेट ब्रेकफास्ट कम ऑन काही सांगा व्हेरी गुड राहुल सगळ्यांचा आन्सर बरोबर आहे वैशाली रामेश्वर स्वराज राहुल संदीप आकांक्षा प्रवीण माधुरी करा स्ट्रेंज प्रियांका स्नेहल सरिता वंदना प्रवीण प्रियांका प्राजक्ता नम्रता मीनाक्षी अश्विनी निखिल भाऊ सारिका विकास मयूर युदे कमेंट यू यू दे कम ऑन क्या क्या बात बात तर बघा मित्रांनो इंग्लिशमध्ये वन कन्सेप्ट नावाची कन्सेप्ट असते जरी शब्द दोन असले तरी कन्सेप्ट एकच असते जसं की ब्रेड अँड बटर वॉटर अँड टाईट पेन अँड इंक बरोबर हॉर्स अँड कॅरेजेस तर हे जे शब्द असतात हे शब्द जर बघितले हे शब्द दिसायला दोन असतात पण असतात एकच नेहमी बघा आपण असं नाही करत पहिला बटर चाटून घेतो आणि मग ब्रेड खातो किंवा ब्रेड खाऊन घेतो मग बटर चाटतो असं नाही करत आपण ब्रेडवर बटर लावतो आणि मग खातो आपल्या घरात ब्रेड आणि बटरचा फुडा का आणत नाही माहिती का जास्त कारण की आपण एकदा खायला बसलो तर ते संभूपर्यंत खातो पण इंग्रज लोक तसे नाही करत ते तेवढेच चार ब्रेड घेणार त्याला बटर जॅम लावणार खाणार आय एम डन माय ब्रेकफास्ट असं म्हणणार आणि उठून निघून जाणार ठीक आहे तर लक्षात ठेवा निखिल बरोबर बोलते प्रॉफिट अँड लॉस हा पण वन कन्सेप्ट आहे बरोबर तर मग Concept, आसा जोड़ी जोड़ी गेचा? गेचा। ए, इस, इस, वन कन्सेप्ट असं ब्रेड अँड बटर असे शब्द दिसले जोडीजोडीचे तर लक्षात ठेवायचं हे कशा समजायचे सिंग्युलर समजायचे ह्यांच्या पुढे येणारा वर पण कसा घ्यायचा सिंग्युलर घ्यायचा मग सिंग्युलर वर कुठला आहे ए ईज म्हणजे काय येणार इज म्हणजेच काय वन कन्सेप्ट आली काय रे वन कन्सेप्टच्या पुढे वर कसा घ्यायचा सिंग्युलर घ्यायचा कसा घ्यायचा सिंग्युलर घ्यायचा जसं की मी म्हटलं पेन अँड इंक काय म्हटलं रे पेन अँड इंक म्हटलं ठीक आहे पेन अँड इंक दिसायला दोन जरी असले तरी एकच आहेत ना म्हणजे सिंग्युलर आहे सिंग्युलर आहे तर त्याच्या पुढे येणारा वर्क पण कसा घ्यायचा सिंग्युलर मग मला सांगा पेन अँड इंक चेंज घेऊ का पेन अँड इंक चेंजेस घेऊ कमेंट करून सांगा मित्रांनो पेन अँड इंक चेंज घेऊ का चेंजेस घेऊ कमॉन 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 पेन अँड इंक चेंज का चेंजेस तर बघा सिंग्युलर आहे चेंज कसा आहे प्ल्युरल आहे तर आपल्याला इथे पण सिंग्युलर पाहायला असेल तर चेंज काढायचा इथे काय घ्यायचं एस लावायचं चेंजेस करायचं काय करायचं मग पेन अँड इंक चेंजेस द वर्ल्ड हिस्ट्री व्हेरी गुड कळलं का रे चला आता चौतीस शेवटचे पाच राहिले पस्तीसावा घेऊ आता ठीक आहे रूल नंबर थर्टी फाय दे वॉन द अवॉर्ड बाय डॅश हार्ड ॲज अ टीम चला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा मी तुम्हाला तसं पण मानतोच पण मी तुम्हाला सेल्यूट करतो या प्रश्नाचं उत्तर सांगा काय येईल आणि मला हे पण सांगा काय एक्सप्लेनेशन पण सांगा का, uh, का ते येईल दे वॉन द एवॉर्ड बाय डैश हार्ड एज अ टीम कमॉन 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 कांसर वर्क मयूर वर्क बोलते फुडे नितिन तीन रविन्द्र वाजते कमेंट वजते सचिन किरण सारिका स्वराज प्रवीण सुकन्या क्या राहुल निखिल केतकी शिवराज स्नेहल सविता नवनाथ आकाश नितीन रामेश्वर संदीप प्राजक्ता ओके यू दे यू दे कमेंट यू दे लक्षात ठेवा लक्षात ठेवा मध्ये एक गोष्ट आहे प्रेपोजिशन प्रेपोजिशन प्लस जिरण नावाची कन्सेप्ट आहे काय रे जीरण नावाची कन्सेप्ट आहे जीरण म्हणजे कोण माहिती का व्ही फोर असं म्हटलं जातं जिरण म्हणजे कोण वी फोर आपण मगासपासून बघतोय की टू बीच्या पुढे नेहमी कोण येतो रे व्ही फोर येतो त्याला आपण काय म्हणतो वर जेव्हा टू बीच्या पुढे फोर येईल तो काय काम करतो वर्कचं काम करतो पण जेव्हा फोर हा एकटा येतो फोर हा एकटा येतो बरोबर त्यासोबत टू बी एट नाही हा एकटा येतो तेव्हा तो, तो फोर काय काम करतो जिरंड म्हणून काम करतो जसं की मी म्हटलं असं म्हटलं इज प्लेईंग असा वर्ग म्हटला इज प्लेईंग तर इथे बघा हा जो प्लेईंग आहे फोर आहे तो कोणासोबत आला टू बी सोबत आला जर असा आला तर हा काय काम करेल वर्कचं काम करेल बरोबर पण नुसतं मी म्हटलं प्लेईंग फक्त मी असं म्हटलं प्लेईंग तर प्लेईंग हा वर्ब नाही आहे टू बी सोबत नाही आला तर वर्ब नाही आहे हा कोण आहे आता हा आहे जिरण डे कोण आहे रे जिरण तर लक्षात ठेवा कधी पण वाक्यात प्रेपोजिशन दिसला की त्याच्या पुढे जिरण घ्यायचं बाकी कोणाला घ्यायचं नाही आता ऑप्शनमध्ये बघा जिरण कोण आहे बघा इकडे आय एन जी आला वर्किंग तर इकडे काय टाकायचं वर्किंग टाकायचं काय टाकायचं वर्किंग मग वाक्य बोलताना काय बोलायचं दे वॉन द अवॉर्ड बाय वर्किंग हार्ड ॲज अ टीम काय म्हणायचं दे वॉन द अवॉर्ड बाय वर्किंग हार्ड ॲज अ टीम कारण काय सांगितलं बाय हा प्रेपोजिशन आहे बरोबर प्रेपोजिशनच्या पुढे काय घ्यायचं जिरण घ्यायचं मग करेक्ट आन्सर काय ना वर्किंग कळतंय का म्हणजेच रूल नंबर थर्टी फाय काय होता प्रेपोजिशन प्लस जिरण ओके okay? चला चला हा आयुष भाऊ नमस्कार <laughs> भाभी जी की जय जय चला पुसुकारे मित्रांनो नेहमी जिरंडच घ्यायचं फक्त टू आला की वी वन घ्यायचं ओके चला आता एक पॉल पुढे रूल नंबर किती होता पस्तीस रूल नंबर छत्तीस ठीक आहे सध्या मी तुम्हाला ग्रामरचे रूल क्लिअर करून देतोय वर्क टॉपिक वर तुम्हाला खूप स्ट्रॉंग करून देतोय पुढे पुढचं जे फोर्टी रूलचं लेक्चर असेल ते ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स असेल ठीक आहे हे तुम्हाला बेसिकचं फोर्टी रूल्स होते आता पुढचं लेक्चर येईल ते ॲडव्हान्स लेक्चर येईल ठीक आहे पुढच्या आठवड्यामध्ये आता इथे म्हटलंय आय हॅव स्टॉप द न्यूज पेपर बिकॉज नाऊ आय रीड द न्यूज ऑनलाईन चला कमेंट करून सांगा काय आन्सर येईल मित्रांनो चला चला बोला 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 काय आन्सर येईल आय हॅव स्टॉप द न्यूजपेपर ऑन बोला 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 करेक्ट संगा मित्रों कम ऑन यस तुम्हें बोला बिंदास मी ऐ वेरी गुड वेरी गुड यू दे कमेंट यू दे बरोबर संगता है क्या बात है क्या बात है नक्की तेच आई व्हेरी गुड वेरी गुड लक्षात ठेवा मित्रांनो मध्ये काही शब्द आहेत जसं की रूल नंबर छत्तीस ठीक आहे एक शब्द आहे डिनाय एक शब्द आहे प्रोहिबिट तर स्टॉप डिनाय आणि प्रोहिबिट हे शब्द असे आहेत की यांच्या पुढे नेहमी तुम्हाला जिरंडच घ्यावा लागेल काय घ्यावं लागेल जिरंड जीरण म्हणजे असा वर जसं की प्लेइंग आस्किंग ड्रिंकिंग फाइंडिंग असेवर तर लक्षात ठेवा स्टॉप डिनाय आणि प्रोहिबिट आता इथे बघा शब्द आलाय आय हॅव स्टॉप स्टॉप्ट आला स्टॉपच्या stop पुढे नेहमी कोणता फॉर्म घ्यायचा जिरण घ्यायचा जे असा शब्द शोधायचा ज्याच्या शेवटी आय एन जी लागलेला आहे आय एन जी लाग कुठे लागलेला रे सीमध्ये तर इथे काय टाकायचं बी यू वाय आय एन जी तर करेक्ट आन्सर काय ना आय हॅव स्टॉप बाईंग द न्यूजपेपर बिकॉज नाव आय रीड द न्यूज ऑनलाईन आता मी कसं वाचतोय ऑनलाईन वाचतो आहे ठीक आहे चला शेवटचे चार रूल्स बघू मग आपण थांबू ठीक आहे चला बघायचे मग रूल्स मित्रांनो हाऊस द जोश चला हाऊस द जोश बघा मित्रांनो माझं टार्गेट होतं रूल्स कंप्लीट करायचे जेवढं पॉसिबल आहे तेवढं लवकर त्यामुळे मी पूर्ण एनग्रोस पूर्ण इन्व्हॉल्व्ह झालो होतो ह्याच्यामध्ये तर इथून पुढचे जे लेक्चर असेल तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही बघितलं असणार मी एक पण जोक नाही मारला ठीक आहे तुम्हाला माहिती आहे मी जोकशिवाय शिकवू शकत नाही आणि तुम्हाला माहिती आहे माझे जोक किती उच्च दर्जाचे असतात बरोबर पण आज मला टार्गेट होतं की तुमचे पेपर जवळ आले तर पार्ट वन तरी ॲटलीस्ट फोर्टी रूलचा कम्प्लीट करून द्यावा पुढचा फोर्टी रूलचा त्याचा पुढचा फोर्टी फाय फार रूलचा कम्प्लीट करून द्यावा तर त्या हिशोबाने मी लेक्चर घेतलेलं आहे पण हे लेक्चर म्हणजे झालं म्हणजे माझं यूट्यूबच्या चॅनलला एवढेच लेक्चर असतील का नाही तर इथून पुढे मी तुम्हाला बरेच लेक्चर घेणार आहे टॉपिक वाईज पण घेणार आहे मला माहिती आहे पॅराजंबल सगळ्यांचा सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम आहे जवळजवळ तीन ते चार लेक्चर परीक्षेच्या आधी पॅराजंबलवरच घेणार आहे मी किती कशावर घेणार आहे पॅराजंबलवरच घेणार आहे त्यामुळे इथून पुढचे लेक्चर नक्की बघा आणि सगळ्यांना विनंती आहे लेक्चर जेवढं जास्त व्हायरल करतील तेवढं व्हायरल करा तुमचं स्वतःचं लेक्चर आहे ठीक आहे तुमच्या स्वतःच्या भावाचं लेक्चर आहे असं समजून व्हायरल करा ठीक आहे रूल नंबर छत्तीस बघितला शेवटचे तीन रूल राहिलेत बघून घेऊ थर्टी सेवन रूल नंबर थर्टी सेव्हन चला बोला काय येणार रे आन्सर इथे म्हटलेले पीटर डॅश इन न्यूयॉर्क सिन्स ही वॉज अ चाइल्ड चला बोला बोला पीटर डॅश न्यूयॉर्क सिन्स ही वॉज अ कम कमॉन कमेंट करून सांगा काय येणार चला लाईक करा मित्रांनो कंज्युसी नका करू व्हेरी गुड पीटर डॅश इन न्यूयॉर्क सिन्स ही वॉज अ चाइल्ड कमेंट करून सांगा काय रूल नंबर छत्तीस बघतोय आपण सदतीस बघतोय तर लक्षात ठेवा मित्रांनो हा शब्द आहे ना हा शब्द खूप शब्द आहे कसा शब्द शब्द ठीक लक्षात ठेवा कधी पण वाक्यात सीन्स दिसला तुम्हाला काय दिसला रे सीन्स दिसला तर सीन्सच्या आधी जो टेन्स येणार आहे तो कोणता ठेवायचा प्रेझेंट परफेक्ट ठेवायचा कुठला ठेवायचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स ठेवायचा कधी पण वाक्यात सीन्स दिसला तर सीनच्या आधी येणारा जो टेन्स आहे तो कुठला ठेवायचा प्रेझेंट परफेक्ट ठेवायचा रूल नंबर थर्टी सेवन आता इथे बघा वाक्यात सीन्स आलेला आहे तर वाक्याच्या आधी इथे जो पण टेन्स येईल तो कसा असला पाहिजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स असला पाहिजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स असला पाहिजे एवढंच बघायचं ऑप्शनमध्ये प्रेझेंट परफेक्ट कुठे दिसतोय तो पण सब्जेक्टवर अॅग्रीमेंटला धरून इथे बघा इज लिव्हिंग म्हटलेलं आहे प्रेझेंट कंटिन्युअस इथे म्हटलंय आर लिव्हिंग प्रेझेंट कंटिन्युअस इथे म्हटलंय हॅव लिव्ड वा बेटा प्रेझेंट परफेक्ट भेटला इथे हॅज लिवड म्हटलं प्रेझेंट परफेक्ट भेटला पण इथे जर बघितलं सब्जेक सब्जेक्ट कसा आहे पीटर सिंग्युलर आहे सब्जेक्ट कसा आहे सिंग्युलर आहे तर सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर पुढे येणारा वर्ब पण आपल्याला सिंग्युलर पाहिजे मग मला सांगा हॅव हा कसा वर्बे प्लुरल वर्ब आहे हॅज हा कसा वर्ब आहे सिंग्युलर आहे मग आपण घेताना कोणाला घेणार ला घेणार तर इथे म्हणताना काय म्हणायचं हॅज लिव्ड काय म्हणायचं हॅज लिवड मग वाक्य कसं होणार पीटर हॅज लिवड इन न्यूयॉर्क सिन्स ही वॉज अ चाइल्ड म्हणजे तो लहान असल्यापासून कुठे राहतोय न्यूयॉर्क मध्ये राहतोय कुठे राहतोय न्यूयॉर्क मध्ये ओके चला कळलं का मित्रांनो काय काय कळलं यामध्ये तर कधी पण तुम्हाला सीन्स दिसला तर त्याच्या आधी तुम्हाला कोणता टेन्स घ्यायचा आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स घ्यायचा आहे कळतंय चला आता बोलूया आपण पुढच्या रूल नंबर थर्टी एट आता इथे बघितलं आय हॅवट इटन फ्रेंच फूड सिन्स आय डॅश फ्रान्स मग अशीच म्हटलं कधी पण वाक्यात सीन्स दिसला सीन्स दिसला की त्याला काय करायचं ब्रॅकेट करायचं कारण की सीन्स कसं आहे रे जालिम आहे कसं आहे जालिम आहे खूप डेंजर असतो सीन्स हा का आताच म्हटलं कधी पण सीन्स दिसला तर त्याच्या आधी कोणता टेन्स ठेवायचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स ठेवायचा इथे बघा have हॅवंट इटन म्हटलेलं आहे बघा हॅवंट हॅव कोणता आहे प्रेझेंट आहे इटन कोणता आहे परफेक्ट आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे जसं हे वाक्य तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या का पडू शकतो याच्यावर पण प्रश्न सीनच्या आधी जसं आपण प्रेझेंट परफेक्ट ठेवतोय परफेक्ट ठेवतोय तर सीनच्या नंतर जर तुम्हाला एखादं वाक्य दिसलं नीट लक्ष द्यावा सीन्सचा कंजंक्शन म्हणून काम करतो दोन सेंटेन्सला जॉईन करतो जर आला वाक्यात सीनच्या आधी एक वाक्य दिसलं तर तिकडे प्रेझेंट परफेक्ट ठेवा आणि वाक्यात सीन्स दिसला आणि त्या सीनच्या पुढे परत एक नवीन वाक्य स्टार्ट होणार असेल तर त्या वाक्यामध्ये तुम्हाला एकच टेन्स ठेवायचा आहे तो म्हणजे कोण रे तो म्हणजे व्ही टू टेन्स ठेवायचा आहे कोण ठेवायचा आहे व्ही टू ठेवायचा तर सीन्स नंतर इथे बघितलं नवीन वाक्य चालू होते कारण की इथे नवीन सब्जेक्ट आला नया साल नया माल मग नवीन सब्जेक्ट म्हणजे नवीन वाक्य मग इथे सब्जेक्ट आला तर इथे वर्ब टाकायचा असतो पण तो वर्क कुठला टाकणार आपण वी टू टाकणार तर एवढंच बघा ऑप्शनमध्ये वी टू कुठे दिसतोय जर तुम्ही इथे व्यवस्थित बघितलं तर मला तुम्ही सांगा ऑप्शनमध्ये वी टू कुठे दिसतोय रूल नंबर थर्टी एट रूल नंबर थर्टी एट वी टू कुठे दिसतोय डीमध्ये तर इथे काय टाकायचं तुम्ही लेफ्ट तर वाक्य कसं होणार आय हॅवंट इटन फ्रेंच फूड सिन्स आय लेफ्ट फ्रान्स सिन्स आय लेफ्ट फ्रान्स लक्षात येते आहे मित्रांनो म्हणजे फ्रान्स सोडल्यापासून मी फ्रेंच फूड काय केलं आहे खाल्लेलंच नाही आहे ठीक आहे चला आता वळूया आपण शेवट थर्टी नाईनला थर्टी नाईन शेवटचे दोन प्रश्न मला माहिती आहे तुम्हाला भूक लागली आहे झोपे आली असेल काही जणांना चॅटिंग करायची असेल काही जणांना ऑनलाईन बोलायचं असेल काही जणांना व्हिडिओ कॉल करायचा असेल बरोबर काही जणांचं भांडण चालू असेल बऱ्याच गोष्टी बऱ्याच संकटातून तुम्ही चाललेत मी समजू शकतो मित्रांनो पण दोनच मिनटं ठीक आहे एवढं संपतो मग आपण सगळे फ्री आहोत इथे म्हटलं राज इज सिनियर डॅश हिम बाय थ्री इयर्स कमेंट करून सांगा काय ऑन्सर येईल सिंगल आहे का क्या वा म्हणजे माझ्यासारखेच आहे तुम्ही तुम्ही पण सिंगल मी पण सिंगल तुम्ही पण तुमचा पेन हातात पकडलाय मी पण माझा पेन हातात पकडलाय ओ हो की नाही यस नो चला 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 क्लासरूमची आठवण आली मला आता इकडे बघा शब्द आला सिनियर लक्ष ठेवा मित्रांनो कधी पण असे शब्द दिसले ना तुम्हाला सी एकच मिनिट सी जा ना समजा असे शब्द दिसले तुम्हाला सी जू नी नीयर ठीक आहे असं दिसलं तुम्हाला प्रेफर नेक्स्ट शब्द दिसला मेजर नेक्स्ट शब्द दिसला तुम्हाला इंटेरियर असे शब्द तुम्हाला दिसले म्हणजे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच जणांच्या शेवटी ओ आर ओ आर ई आर ओ आर ओ आर असं आलेलं आहे तर असे शब्द तुम्हाला कधी पण दिसले ना इंग्लिशमध्ये मित्रांनो तर त्यांच्या पुढे दॅन घेऊ नका काय घेऊ नका दॅन घ्यायचा नाही त्याच्या पुढे त्याच्याऐवजी काय घ्यायचा टू घ्यायचा काय घ्यायचा टू तर राज इज सिनियर बघा सिनियर आला सिनियरच्या पुढे नाही घ्यायचा त्याच्याऐवजी काय घ्यायचा टू घ्यायचा बघा ऑप्शनमध्ये टू कुठे टूमध्ये मध्ये तर इथे काय ना टू म्हणजेच रूल नंबर थर्टी नाईन काय आपला असे शब्द आले तर त्याच्या पुढे नाही घ्यायचा इन्स्टेड ऑफ दॅट काय घ्यायचा टू घ्यायचा व्हेरी गुड क्या वाद आहे एकच नंबर कळतंय मित्रांनो चला शेवटचा प्रश्न सॉल्व्ह करू ठीक आहे रूल नंबर फोर्टी फायनली काय सांगतो बघू टॉम डझंट नो एनी मोर दॅन एनी मोर दॅन मी डू असं म्हटलेलं आहे टॉम डझन नो एनी मोर दॅन मी डू चला कमेंट करून सांगा क्या वाटे लेक्चर चाळीस रूल संपत आले शंभरला एंड करतोय आपण क्या वाटे मित्रांनो लाईक करा दोनशे लाईक होऊ दे म्हणजे मला चांगली झोप लागेल ठीक आहे आणि आपली जे स्टुडंट आहेत ऑफलाईनमधले आता ऑनलाईन जे लेक्चर बघतात ते त्यांच्यासाठी मी कांद्या पोहेचा अरेंजमेंट नाही करू शकत पण जे ऑफलाईनचे स्टुडंट आहेत तुम्ही फक्त सोमवारी मला भेटा काय रे सोमवारी मला भेटा तुम्हाला मी कांदा पोहे त्यासोबत एक मिरची त्यासोबत चहा फक्त येताना तुम्हाला बिस्किट आणायचे बाकीचं मी अरेंज करतो ठीक आहे आणि जे पुण्यातले स्टुडंट्स आहेत मित्रांनो ठीक आहे जे पुण्यातले स्टुडंट्स आहेत त्यांना पुण्यामध्ये नाश्ता येतो चला ठीक आहे चला यू शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न टॉम डजंट नो एनी मोर दॅन मी डू नेहमी लक्ष ठेवा रूल नंबर फोर्टी शेवटचा कधी पण वाक्यात ध्यान दिसला आणि ॲज दिसला तर त्याच्या पुढे नेहमी सब्जेक्ट घ्यायचा काय घ्यायचा रे सब्जेक्ट घ्यायचा ठीक आहे आता यांनी काय घेतलाय मी घेतलेला आहे मी हा सब्जेक्ट नाही आहे मी हा ऑब्जेक्ट आहे कोने रे ऑब्जेक्ट आहे रेला नका घेऊ याच्याऐवजी घ्यायचा सब्जेक्टला घ्यायचा मग मी तर सब्जेक्ट कोण असतो आय असतो तर इथे काय पाहिलं होतं टॉम डझंट नो एनी मोर दॅन आय टॉम डजंट नो एनी मोर दॅन आय डू असं पाहिलं होतं त्यांनी काय घेतलं होतं मी डूप घेतलं होतं ठीक आहे तर मी हा ऑब्जेक्ट असतो आणि आय हा कोण असतो रे सब्जेक्ट असतो ठीक आहे चला <coughs> नमस्कार मित्रांनो uh... <coughs> आता मी काही थोडंसं प्रेम मनाच्या गोष्टी बोलतो काही प्रॉब्लेम नाही बघा मित्रांनो मला वाटलं नव्हतं एवढे स्टुडंट्स लाईव्ह येतील आणि लेक्चर अशा प्रकारे एवढं चांगलं होईल आणि एक्साइटिंग होईल मी तान भूक सगळं विसरलो होतो मला तान लागली का मला चक्कर येते का मी कंटिन्युअसली बोलते काय होते का मी कशाचाच विचार नाही केला मला फक्त एका जेव्हा आपल्याला असतं ना जब सपने होते सब जब असं वाक्य जब सपने होते हे सच तब मजा आता हे सोने मे मग सेम तेच झालं चांगलं वाटत होतं त्यामुळे मी बिंदास शिकवलं तर सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक आभार आभार आहे मित्रांनो शेवटपर्यंत राहिले मला वाटलं कलटी मारणार काही जण पण तुम्ही प्रामाणिकपणा दाखवला तुम्ही शेवटपर्यंत बघितलं आणि आपण हे चाळीस रूल डिस्कस केलेले आज फक्त मला एका गोष्टीचं वाईट वाटतं की मी जोक मारू शकलो कारण की मी आय वॉज फुल्ली एंगेज विथ दिस लेक्चर तर ना टेन्शन नका घेऊ इथून पुढे लेक्चर आता एकदा स्टार्ट झालं स्टार्ट करणं खूप महत्त्वाचं एकदा स्टार्ट झालं तर मग ॲटोमॅटिक पॉवर येत राहते मग इथून पुढचे जे लेक्चर घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला मजबूत असो तो टेन्शन घेऊ नका पण ठीक आहे पण आत्ता जे हे चाळीस लेक्चर चाळीस रूल्स घेतलेले आपण हे व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या मी बोलताना जे जे बोललो ते बारकाईने परत ऐका आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आता हे चाळीस झालेत पुढचे चाळीस पार्ट टू आहे ते पुढच्या आठवड्यात आणतो तुमच्या तुमच्यासमोर आणि पार्ट थ्री आहे तो तिसऱ्या आठवड्यात आणतो आणि हे तिन्ही लेक्चर झाल्यानंतर तुमची एक टेस्ट घेतो ऑनलाईन ठीक आहे तुम्हाला प्रश्न देईल तुम्हाला आन्सर सांगा विचारेन आणि तुम्ही सांगायचं मग आपण त्याला डिस्कस करू असं तुमचे परीक्षा उपर्यंत आपण हा सिलसिला चालू सराव देऊ फक्त मला तुमच्या तुम्हाला एकच विनंती करायची आहे बघा मित्रांनो माझ्या माझ्या पंखांनी जेवढं मला उडता येईल तेवढं मी उडलेलो आहे मला जेवढं व्हायरल करता येईल तेवढं मी केलेलं आहे पण ना एका एक माणूस जास्तीत जास्त किती नडू शकतो तर मला इथून पुढे जे आहे ते मी तुमच्या हवाले केलेलं आहे जेवढं जास्तीत जास्त होईल तेवढं व्हायरल करा मित्रांनो आणि मी असं पर मगाशी बोलता बोलता बोललो आहे बघ आपले जे सबस्क्रायबर आहेत ते नाही नाही म्हटलं तरी पुढच्या आठवड्यापर्यंत तीन ते साडेतीन हजार नक्की होऊन जातील ठीक आहे चला आप आपके हवाले ये लेक्चर ठीक आहे जास्तीत जास्त व्हायरल करा ऑब्वियसली सविता भाभी की जय काय विषयच नाही भेटूया लवकरच आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये पार्ट टूमध्ये पुढच्या आठवड्यात तोपर्यंत तो हे सगळे रूल्स व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या आणि पाठ करा ठीक आहे चला ॲग्रिकॉस अड्डा म्हणतात ते सर ही लेक्चर सेरीज अशी चालू ठेवा वी आर वेटिंग फॉर लेक्चर टू शंभर टक्के विषय का माधुरी म्हणताते माहोल सरजी काम पच्चीस उंवर छव्वीस ज कोण म्हणते काम निखिल भाऊ म्हणतात सर सेकंड लेक्चर कधी ओके पुढच्या आठवड्यात पुढच्या आठवड्यात हे जी पी डी एफ आहे का हे जी पी डी एफ जी आहे मित्रांनो ह्याची पी डी एफ मी तुम्हाला आता मी तुम्हाला फक्त एकदम बेसिक प्रश्न बेसिक रूल सांगितलेले आहेत मित्रांनो कारण की पार्ट टूमध्ये तुम्हाला ॲडव्हान्स रूल सांगायचे तर बेसिक रूल कवर करावे लागतील तर माझा इथे नंबर देतो मित्रांनो डबल एट झिरो सिक्स झिरो थ्री टू नाईन फोर टू हे नंबर आहे माझा या नंबरला कॉन्टॅक्ट करा टेलिग्रामला तुम्हाला इंग्लिशच्या नोट्स पी डी एफ पायल असतील सिनॉनिन्स अँडॉनिन्स वोकॅपची मी तुम्हाला देतो आणि आपलं एक इंग्लिश ट्वेंटी फोर नावाचं चॅनल आहे यू टेलिग्रामवर इंग्लिश ट्वेंटी फोर स्पेस द्यायचं नाही सगळं सल सलग टाईप करा इंग्लिश ट्वेंटी फोर सतराशे सबस्क्रायबर असतील त्यावर ठीक आहे ते चॅनल फॉलो करा त्यावर तुम्हाला स्टडी मटेरियल भेटून जाईल ठीक आहे चला मी इथेच थांबतो सगळ्यांना धन्यवाद मनकपूर्वक ठीक आहे जय जय रामकृष्ण हरी तुमच्यासमोर हो नतमस्तक होतो थँक्यू सो मच ओके बाय मिस यू गाईज भेटू लवकरच ऑफलाईन क्लासमध्ये ठीक आहे जय जय रामकृष्ण हरी येस येस चलो बाय थँक्यू थँक्यू सो मच दोनशे झालेच शेवटी लाईक बात आहे धन्यवाद बाय टेक केअर ऑल ऑफ यू थँक्यू निखिल भाऊ सगळ्यांना थँक्यू गुड नाईट गुड नाईट गुड नाईट येस गुड नाईट